सो गुड इव्हनिंग वन्स अगेन. तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या सेमिनारमध्ये. आजच्या सेमिनारमध्ये आपण शेअर मार्केटबद्दल शिकणार आहोत आणि शेअर मार्केटच्या बाबतीत शिकताना मी तुम्हाला रिअलमध्ये इथं ॲक्च्युअल दाखवणार आहे की तुम्ही कसे पैसे कमवू शकता, कशी फिनांथ्रोपिस्ट ही जी कंपनी आहे तुम्हाला हेल्प करू शकते, तुम्हाला नेमकं काय करावं लागेल पैसे कमवण्यासाठी, तुम्ही जे काही करताय ते करता करता तुम्ही कसं शेअर मार्केटमधून इन्व्हेस्टमेंट शिकवू शकता, ट्रेडिंग शिकवू शकता, तुम्हाला ओव्हरऑल शेअर मार्केटची माहिती कळणार आहे. आम्ही हे मागच्या ऑलमोस्ट 6 वर्षापासून करतोय. 6 वर्षापासून आम्ही लोकांना शेअर मार्केट शिकवतोय आणि त्यांना डेली रोजच्या रोज सपोर्ट करतोय, जेणेकरून ते ह्या सपोर्टला वापरून आमची हेल्प घेऊन आमच्याकडून शिक्षण घेऊन ते स्वतः शिकतायत की त्यांच्या मेहनतीचे पैसे कुठे इन्व्हेस्ट करावे, कुठे गुंतवावे, कसे ट्रेड करावे आणि इन्कम सोर्सेस कसे त्यांचे वाढवायला पाहिजेत हे आम्ही शिकवत आलेलो आहे. आणि हे आम्ही मराठीमध्ये लोकांना शिकवतोय. ऑलमोस्ट 6 वर्ष झाले आम्ही हे सगळं करतोय. सो आजचा जो सेमिनार आहे तो फ्री आहे, पण त्या सेमिनार मधून आम्ही काहीतरी विकायचा प्रयत्न करू. येस, तुम्हाला माहितीच आहे सेमिनार फ्री असेल तर कोणी ना कोणीतरी आपला कोर्स विकायचा प्रयत्न करतो, आम्ही पण करू. पण तुम्हाला सुरुवातीच्या 15-20 मिनिटांमध्येच मी सांगून देणार आहे की तुम्हाला या सेमिनार मधून काय मिळणार आहे काय नाही, म्हणजे तुम्हाला हा सेमिनार पूर्ण करण्याची गरज आहे की नाही हे तुमच्या 15 मिनिटातच कळून जाईल. सो आजच्या सेमिनार मधून काय अपेक्षा ठेवायला पाहिजे, तर सिंपल सिंपल सेमिनार 2 भागात होणार आहे. तर पहिल्या भागात पहिल्या 15 मिनिटात मी तुम्हाला सांगणार आहे की शेअर मार्केटची आत्ताची परिस्थिती सध्या काय आहे, कशी आहे, की काय चाललंय शेअर मार्केटमध्ये, म्हणजे शेअर मार्केटचे आत्ता सध्या किती लोक पैसे कमवत आहेत किती नाही, आपल्याला काय करावं लागणार आहे पैसे कमवण्यासाठी. ओके, भरपूर पैसे जर कमवायचे असतील तर काय करावं लागणार आहे, काय करणं गरजेचं आहे तुम्हाला, आणि आम्ही तुम्हाला ती कशी हेल्प करू जेणेकरून तुम्ही त्या हेल्पचा वापर करून पैसे ऍक्च्युअली कमवू शकाल. सो ते सगळं आणि भविष्य कसं दिसतंय, भविष्य काय असणार आहे, काय होणार आहे शेअर मार्केटमध्ये, आम्ही तुम्हाला काय देणार आहोत आणि आमच्या कोर्सची फीस किती आहे, ऑफर काय आहे, हे पहिल्या 15 मिनिटात सांगून देईन. आणि त्याच्यानंतर त्या 15 मिनिटाच्या नंतर आपण तासभर हे बघणार आहोत की पैसे कमवणारे काय काय मार्ग आहेत, तुम्हाला काय करावं लागणार आहे की ज्याच्याने तुमच्याकडे हे मार्ग येऊ शकतात, हे सगळं मी तुम्हाला प्रॅक्टिकली इथे सगळं दाखवणार आहे. तुम्हाला टेक्निकल अनालिसिस चार्ट वगैरे सगळं दाखवणार आहे कसं बघायचं असतं. मग कोर्सची पूर्ण अजून माहिती देऊन आपण बोलू शकतो, तुम्ही मला प्रश्न विचारू शकाल, लाईव्ह माझ्याशी तुम्ही बोलू शकाल, असं सगळं असणार आहे. सो एकंदरीत 1.5 तासाचा हा सेमिनार असणार आहे, 1 ते 1.5 तास चालणार आहे. पण तेवढा 1.5 तास द्यायचा का नाही तर पहिल्या 15 मिनिटातच तुम्हाला कळून जाईल की काय करायचं आहे काय नाही. ओके, म्हणजे या सेमिनारला थांबायला पाहिजे, थांबण्याच्या लायकीचं आहे की नाही, 1.5 तास देण्याच्या लायकीचं आहे की नाही कळून जाईल. सो थोडक्यात माझी ओळख करून देतो कारण की मी तुमच्या बऱ्याच वेळा राहणार आहे. माझं नाव आहे समीर सारंग, मी बेसिकली कोल्हापूरचा आहे पण सध्या नाशिककर म्हणायला हरकत नाही. तो फिनांथ्रोपिस्ट ही जी कंपनी आहे जी शेअर मार्केट शिकवते ह्याचा मी फाउंडर डायरेक्टर आहे. मला ओव्हरऑल 23 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे फायनान्स इंडस्ट्रीचा, म्हणजे हे जे कंपन्यांचं तुम्हाला लोगोज दिसत आहेत ह्या कंपन्यांमध्ये मी बरेच वर्ष काम केलेलं आहे. आणि लक्षात आलंय की ह्या कंपन्या कशा मोठ्या होतात, ह्या कंपन्या कशा पैसे कमवतात, आणि ह्या कंपन्यांमध्ये जे जॉब करणारे आहेत, जे एजंट आहेत, आणि या कंपन्यांमध्ये जे पैसे गुंतवतात ते का श्रीमंत होत नाहीत ह्याचं मला लक्षात आलं, तर ते मी लोकांना शिकवतो. तर मागच्या 6 वर्षापासून आम्ही हे शेअर मार्केटचे एज्युकेशन देतोय. मी 6 वर्षापासून खूप लोकांना हे शिकवलेलं आहे. आतापर्यंत 10,000 पेक्षा जास्त स्टुडंट आहेत आणि सेमिनारद्वारे असे हजारो लोकांना ह्या गोष्टी शिकवलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये. सो बरेच लोक मला विचारतात की तुम्हाला जर एवढा एक्सपिरियन्स आहे 23 वर्षांचा तर तुम्ही तुमचा कोर्स का बरं विकता, तुम्ही कोर्स का बरं बनवून विकता, तुम्ही फ्री का शिकवत नाही. सो कोर्स हा जो आजचा कार्यक्रम आहे हा कोर्स विकण्याचा नाही आहे, म्हणजे मला कोर्स विकण्याची खूप गडबड आहे म्हणून मी हे सेमिनार करतो नाही. कोर्स विकणार आम्ही प्रयत्न नक्कीच करू, पण तुम्हाला आम्ही ज्या गोष्टी देतोय त्याच्यातून आमच्या एक्सपिरियन्सने तुम्ही शिकाल, आमचे शिक्षण घेऊन जे लाईफ टाईम सपोर्ट करतो ते सपोर्ट घेऊन तुम्ही ऍक्च्युअली पैसे कमवण्याचं शिकू शकता. सो तुम्हाला पुढच्या 15-20 मिनिटातच क्लिअर होऊन जाईल की खरंच आम्ही कोर्स विकायचा प्रयत्न करतोय की तुम्हाला हेल्प करायचा प्रयत्न करतोय. सो ते सगळंच लक्षात येऊन जाईल, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देईन. शेवटी तुम्ही माझ्याशी बोलूही शकता की काही प्रश्न असतील तर कॉल करू शकता, मेसेज करू शकता, इथं लाईव्ह पण बोलू शकाल तुम्ही माझ्याशी. सो मी आणि माझी टीम मिळून आम्ही हे सगळ्या गोष्टी करतोय, हेल्प करतोय लोकांना. सो असंच तुम्हाला पण आम्ही करू. सो आत्ताची करंट सिच्युएशन काय आहे, सध्या मार्केटमध्ये काय चाललंय, करंट सिच्युएशन जर तुम्ही गुगलवरती सर्च करून बघितलं तर जवळजवळ 90 ते 95% लोक लॉसेस करतात.
90-95% लोक लॉसेस करतायत, तर ह्या क्षेत्रामध्ये कसं काय जायचं, काय करायचं, लॉसेस होत आहेत तर ह्याच्यामध्ये जायला पाहिजे का नाही, तर आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की 90-95% लोक लॉसेस का बरं करतात, का एवढ्या लोकांचे लॉसेस होत आहेत. तर त्याचं कारण आहे, लोकांना रातोरात श्रीमंत बनायचं आहे, लोकांना शिकायचं नाही आहे, नॉलेज न घेता, न शिक्षण घेता फक्त वाटतं, इमोशनल डिसिजन घेतात. ओके, की मला वाटतं मी बाय करायला पाहिजे, सेल करायला पाहिजे, किंवा कुणीतरी सांगतं म्हणून कॉल्स अँड टिप्स घेतात, किंवा न्यूज चॅनल बघतात, न्यूज चॅनल बघून ह्या सगळ्या गोष्टी ठरवतात, आणि ते मग बाईंग सेलिंग करतात आणि पैसे घालून बसतात, आणि मग शेवटी म्हणतात की हा सट्टा बाजार आहे, की हा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यामध्ये पैसे जातात, ह्याच्यामध्ये रस्त्यावरती येण्याची कारणं आहेत, हे आपल्यासाठी चांगलं नाहीये. तुम्ही मला सांगा, शेअर मार्केट जर 150 वर्षापासून भारतामध्ये चालू आहे, 150 वर्ष झाले का, 1875 पासून शेअर मार्केट इंडियामध्ये चालू आहे, भारत सरकारने त्याला बिझनेस इन्कम म्हणून सांगितलेलं आहे, त्याच्यातून पैसे कमवणे, आणि ते लिगली आपण पैसे कमवू शकतो, असं हे सट्टा बाजार असू शकतो का? काही लोक त्याला सट्टा बाजारच्या हिशोबाने वापरतात, पण आपण जर त्याचा वापर केला, अभ्यास करून, तर आपल्याला त्याचे खूप फायदे होऊ शकतात. तर ते अभ्यास करणं, नॉलेज नसल्यामुळे हे 90-95% लोक लॉसेस करतात, कारण की अपेक्षा काय असते, किंवा माझे जे लोन आहेत किंवा मला जेवढे पैसे कमवायचे आहेत ते इथं पटापट यायला पाहिजेत, कारण की इथे पटापट कमवता येतात असं ऐकून माहीत असतं, शिकून माहीत नसतं. लोक काय करतात, दहा 15-15, 20-20 वर्ष जॉब करतात आणि तिथं खूप प्रॉब्लेम करून बसतात, म्हणजे लिमिटेड पैसे असतात, लोन ईएमआय वरती गाड्या घेणे, टीव्ही घेणे, मोबाईल घेणे, कार घेणे, ही ईएमआय चे घर घेणे, हे सगळ्यांवरती लोन करतात, आणि शेवटी त्यांना रातोरात सोल्युशन पाहिजे असतं की मला कोणीतरी शेअर मार्केटमधून भरपूर पैसे कमवून देणे, असं होऊ शकत नाही. ओके, सो इथं अभ्यास केल्याने काय होऊ शकतं, ह्याचं फ्युचर काय दिसतंय, म्हणजे ह्याचं भविष्य काय आहे, शेअर मार्केटचं भविष्य जर तुम्ही बघायला गेलात तर तज्ज्ञ लोक, म्हणजे इकॉनॉमिक टाइम्स मध्ये बातमी आलेली होती आणि तज्ज्ञ लोक हे म्हणतात की शेअर मार्केट इथून, म्हणजे निफ्टी 1 लाख रुपये पर्यंत जाऊ शकते, सेन्सेक्स 4 लाख, म्हणजे काय की आत्ता ज्या परिस्थितीला आहे त्याच्यापेक्षा 5 पट अजून शेअर मार्केट वाढू शकतं, 5 पट, म्हणजे आत्ता जवळजवळ 20-21 हजार रुपयाला निफ्टी आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या 8-10 वर्षांमध्ये 1 लाख रुपये पर्यंत जाऊ शकतो, म्हणजे 5 पट अजून वाढण्याचे चान्सेस आहेत. मी म्हणतो 5 पट वाढले नाही तरी मिनिमम किती वाढतील, तर मिनिमम किती वाढतील हे बघायचं असेल तर मागच्या 20-22 वर्षांचा तुम्ही जर अंदाज काढला तर 20-22 वर्षांमध्ये हे लक्षात येतं की सरासरी दरवर्षी 15% कमीत कमी शेअर मार्केट वाढताना दिसतंय, 15% मागच्या 20-22 वर्षापासून 15% दरवर्षी हे वाढतंय, मागच्या 2 ते 3 वर्षाचं जर तुम्ही बघितलं तर 200%पेक्षा जास्त वाढलंय. हे 2-3 वर्षांमध्ये आपण अंदाज नाही घ्यायला पाहिजे, तर आपण 20-21 वर्षाचं बघितलं तर 15% दरवर्षी वाढतंय. मग ह्याचे फायदे कुणाला होतील, फायदे त्यांनाच होतील जे हे शिकतील की माझे पैसे किती आणि कुठं कसे गुंतवायचे, हे शिक्षण घेणाऱ्याला. सो हे भविष्य दिसतंय, पण ह्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो तेव्हाच जेव्हा तुम्ही ह्याचे शिक्षण घ्याल पैसे कमवण्याचं. आता आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, समजा 1 मिनिटासाठी की तुम्ही आता या लेवलवरती उभे आहात, ओके, इथं आहात, आय नो तुम्ही ह्याच्यापेक्षा छान दिसता, पण 1 मिनिटासाठी कन्सिडर करा की तुम्ही हे इथं उभे आहात, ओके, ह्या लेवलला, आणि तुम्हाला इथून स्टेप बाय स्टेप असं, तुम्हाला इथून स्टेप बाय स्टेप सक्सेसफुल बनायचंय, ओके, ह्या लेवलला जायचंय, ठीक आहे. तर हे स्टेप काय आहेत, कसं शिकायला पाहिजे, काय केल्याने नेमकं आपण शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकतो, किंवा आयुष्यात सक्सेसफुल होण्याचं काय फॉर्म्युला आहे, नेमकं काय करावं लागेल, तर तुम्हाला मी ते स्टेप बाय स्टेप सांगतो की आम्ही तुम्हाला काय देणार आहोत, आमच्याकडून तुम्हाला काय मिळणार आहे, बेसिक पासून सगळ्या गोष्टी आपण कसं देतो, आणि तुम्हाला काय करावं लागणार आहे सक्सेसफुल बनण्यासाठी. तर सगळ्यात पहिलं आहे, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ. शिक्षण कशाचं, तर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचं किंवा इन्व्हेस्टमेंट करण्याचं, शेअर मार्केटमधून कसे पैसे गुंतवले जातात, कसे कमवले जातात, या सगळ्या गोष्टींचं एज्युकेशन देऊ, शिक्षण. तुम्ही बघा, ज्या शाळा कॉलेजमध्ये तुम्ही गेलात, समजा तुम्ही ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं, ग्रॅज्युएशन करायलाच 20-25 वर्षापर्यंतच आयुष्य द्यावं लागतं, 20-22 वर्ष कमीत कमी शिक्षण घेतल्यानंतर पैसे कमावण्याचं नॉलेज कुणीच देत नाही, ना शाळेत, ना कॉलेजमध्ये, ना कुठल्याही इयत्तेत, ना कोणत्याही सब्जेक्ट मध्ये, कुठल्याही विषयामध्ये पैसे कमावण्याच्या बाबतीत कधीच काही शिकवलं जात नाही. सो पैसे कमवायचे असतील तर पैसे कमवण्याचं शिक्षण घ्यावं लागेल,
शेअर मार्केट शिकावं लागेल. ते तुम्हाला आम्ही शिकू की कुठं कुठं कसे कसे पैसे कमवण्याचे मार्ग आहेत आणि कसे आपण करू शकतो इन्कम्स थोड्या थोड्या पैशाने. सुरुवात करताना थोड्या थोड्या पैशाने कसं करायचे, रिस्क कशी मॅनेज करायची, या सगळ्या गोष्टी. याच्याबरोबर तुम्हाला आम्ही लाईफ टाईम सपोर्ट, म्हणजे तुम्हाला आम्ही शिक्षण देऊ आणि रोजच्या रोज तुम्हाला सपोर्ट करू की ट्रेडिंग करताना कसे स्टॉक शोधायचे असतात, कसे फंडामेंटल अनालिसिस करायचे असतात, टेक्निकल अनालिसिस कसे करायचे असतात, कसं ठरवायचं असतं, किती रुपयाला बाय करायला पाहिजे, सेल करायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला आम्ही शिकू रोजच्या रोज. लाईफ टाईम हे सपोर्ट असतं. याच्याबरोबर तुम्हाला आम्ही ॲडव्हान्स लेवलच्या गोष्टी शिकवत राहू, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्टली त्या गोष्टी वापरून तुम्हाला पैसे कमवता येतील. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू की ट्रेडर कसं बनायचं. ट्रेडर म्हणजे तुम्ही सपोज तुम्ही जॉब मध्ये आहात किंवा बिझनेस मध्ये आहात, ते करता करता ट्रेडिंग कशी करायची, ट्रेडर कसं बनायचं, पार्ट टाइम असेल फुल टाइम असेल, तर त्याचे मार्ग सांगू. त्याच्याबरोबर तुम्हाला इन्व्हेस्टर कसं बनायचं शिकू. इन्व्हेस्टर कसं बनायचं म्हणजे काय, किंवा इन्व्हेस्टर बनायचं म्हटलं की काही लोक म्हणतील की सर इन्व्हेस्टर बनण्यासाठी खूप सारे पैसे लागतात. येस, इन्व्हेस्टर बनण्यासाठी पैसे खूप लागतात, पण थोड्या थोड्या पैशांनी सुद्धा इन्व्हेस्टर बनता येतं. ते कसं, मी तुम्हाला एक सिंपल गोष्ट विचारतो, तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये उत्तर द्या त्याचं. मला तुम्ही सांगू शकता का की जेव्हापासून तुम्ही कमवायला लागले, ओके, जेव्हापासून तुम्ही कमवायला लागले तेव्हापासून जर तुम्हाला माहीत असतं तुमचे 500, 1,000, 2,000 रुपये कुठे गुंतवायचे, तर तुम्ही गुंतवले असते का? तुमच्या तुम्हाला नॉलेज असतं तर गुंतवले असते का? येस नो सांगा. श्वेता मॅडम सांगतायत हो, श्वेता श्रीकांत सर म्हणतात हो, सूरज सर, गणेश सर, राहुल सर, विशाल सर, अमित सर, सगळे संतोष सर, मनोज मॅम, प्रवीण सर, सिद्ध सर, हनुमान सर, सगळेच येस म्हणतात. उज्ज्वला मॅम, दिशा मॅम, येस स्वप्नील सर, वैशाली मॅम, अख्खी सगळेच म्हणतात येस. ऑब्विसली येस, मला 2-3, 200 पेक्षा जास्त, 2-2.5 पेक्षा जास्त उत्तर सगळेच येस म्हणतात. पण तुम्ही केलेले नसतील एवढी इन्व्हेस्टमेंट, तुम्ही केलेली नसेल 200, 500, 1,000 रुपये कुठं गुंतवायचे, तुम्ही हे केलेले नसतील का? कारण की तुम्हाला माहितच नसेल की मी इन्व्हेस्टमेंट करू शकतो तर कुठं कसे करायला पाहिजे. आपल्याला लहानपणापासून हे शिकवले की इन्व्हेस्टमेंट करायचे म्हणजे जास्त पैसे लागतात, भरपूर पैसे पाहिजेत, लाखोंमध्ये असतील तर इन्व्हेस्टमेंट करता येते. आणि त्या इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली आपल्याला काय माहिती आहे, जागा जमीन घेणे, ओके, सोनं घेणे, म्युच्युअल फंड मध्ये करणे, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला नॉलेज कुणी दिलेलंच नाही. ना घरातल्यांना माहित आहे, ना शाळा कॉलेज मधल्या लोकांना माहित आहे, कुणालाच कळत नाही. सो तुम्ही इन्व्हेस्टर बनू शकता, तुमचे 200, 500, 1,000 रुपये कसे कुठं गुंतवायचे हे तुम्हाला शिकवायला मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो की कशी इन्व्हेस्टमेंट केली जाते, कसं तुम्ही 2-5 हजार रुपये इन्व्हेस्ट करून कसे तुमचे पैसे वाढवू शकता, ह्याचे तुम्हाला मी आत्ता एक्झाम्पल थोड्या वेळात दाखवणार आहे. ओके, आणि ह्याच्याबरोबर श्रीमंत बनण्याचे काय मार्ग, श्रीमंत बनण्यासाठी काय करावं लागतं ते तुम्हाला सांगू. मग काही लोक हे बघून म्हणतात की अरे सर तुम्ही तुमचा कोर्स विकण्यासाठी काही बोलता. नाही नाही, माझा कोर्स विकण्यासाठी मला तुम्हाला श्रीमंत होण्याची अशी काही फंडे देण्याची गरज नाहीये. ज्या गोष्टी आम्ही वापरून पैसे कमवतोय, श्रीमंत होतोय, ट्रेडर बनलोय, त्याच गोष्टी हजारो लोक वापरून आपल्या इथं पैसे कमवतायत, श्रीमंत बनतायत, झिरो नॉलेज असलेले. तुम्हाला शेअर मार्केटचं काहीच नॉलेज असण्याची गरज नाही, तुम्हाला बॅकग्राऊंड असायला पाहिजे, तुम्हाला कळायला पाहिजे, इंग्लिश यायला पाहिजे, काहीच अशी अट नाही. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची इच्छा पाहिजे, म्हणजे आमच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील, पण तुमच्याकडून काय द्यावं लागणार आहे. तुमच्याकडून सगळ्यात महत्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे तुमची जबरदस्त इच्छा, तुमची शिकण्याची इच्छा पाहिजे, तुम्हाला पैसे कमवण्याची इच्छा पाहिजे, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये कुठं पैसे गुंतवायचे कुठं नाही हे शिकून ते रूल फॉलो करून तुम्ही हे जर करू शकलात तर कुणीही करू शकतो. आपल्या इथं स्टुडंट आहेत, आपल्या इथं हाऊस वाईफ आहेत जे पैसे कमवतात, शेतकरी आहेत जे पैसे कमवत, तुम्हाला दाखवतो मी थोड्यात, म्हणजे काहीच बॅकग्राऊंड नसलेले लोक सुद्धा करतात. का? कारण की त्यांची इच्छा आहे. तुमची जर इच्छा नसेल तर होणार नाही, म्हणजे हा सेमिनार तुम्ही इथं सोडून द्यावा. इच्छा नसेल तर तुम्ही काहीच उपयोगाचं नाही. मला इथं या सुधाकर सर, स्मिता मॅडम, गोपाल सर सांगतात येस त्यांची इच्छा आहे. बाकीच्याची इच्छा आहे का? खरंच शिकायची इच्छा असेल तर या सेमिनारला थांबा, थांबून नाही तर थांबू नका. येस बाकीचे सगळेच हो हो म्हणतात. इच्छा ज्यांची आहे त्यांच्याच आयुष्यात आम्ही बदल घडवू शकतो, ज्यांची इच्छा नाही त्यांच्या आयुष्यात आम्ही काहीच बदल करू शकत नाही. कारण की तुमची इच्छा नसेल तर तुम्हाला देव सुद्धा हेल्प नाही करू शकत, आम्ही तर साधारण माणसं आहोत. ओके, सो तुम्हाला आम्ही सांगू इच्छा असेल तर काय. आता मग हे तुमची इच्छा सगळ्यात महत्वाची, शिक्षण घेतलं, शिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला पैशाला आणि लोकांना कसं कामाला लावायचं हे आम्ही तुम्हाला शिकू.
पैशाला लोकांना कामाला लावणे म्हणजे नेमकं काय, तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो, मग तुम्हाला थोड्या वेळात मी सगळं उदाहरणासहित दाखवतो. पैशाला आणि लोकांना कामाला लावणे म्हणजे, तुम्ही बघा तुमच्या आसपासचे ओळखीचे माहितीतले जेवढे श्रीमंत लोक तुम्ही बघितलेले आहेत, जेवढे ऐकण्यामधले माहितीतले जेवढे श्रीमंत लोक आहेत, ते श्रीमंत लोक बघा का बरं श्रीमंत झालेले आहेत. त्याचे महत्वाचे दोन कारण आहेत. श्रीमंत होण्याचे दोनच पक्के मार्ग आहेत. एक, त्या श्रीमंत माणसाच्या कंपनीमध्ये किंवा त्याच्या ग्रुपमध्ये खूप सारे लोक काम करत असतील आणि ते त्याच्यासाठी पैसे कमवून देत असतील, आणि दुसरं म्हणजे त्या श्रीमंत माणसाने त्याचे पैसे अशा ठिकाणी गुंतवलेले असेल की ते पैसे त्याच्यासाठी अजून पैसे कमवून देतात. सो लोक काम करतात तुमच्यासाठी आणि पैसे काम करतात तुमच्यासाठी, हे केल्याशिवाय श्रीमंत होऊ शकत नाही. मग तुमच्याकडे खूप सारे लोक नाही आहेत कामाला, किंवा तुमच्या कंपन्या नाही आहेत, ग्रुप नाही आहेत, आणि तुमच्याकडे खूप सारे पैसे पण नाही आहेत, तर अशा वेळेला काय करायचं ते तुम्हाला मी आता थोड्या वेळात दाखवणार आहे की तुमचे थोडेसे पैसे आणि लोक नसताना कसं ह्या दोन्ही गोष्टींना वापरून श्रीमंत होता येतं हे तुम्हाला सांगतो. आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे फॉलो द रूल्स. तुम्ही रूल फॉलो करू शकला नाही तर तुम्ही कधीच काही होऊ शकत नाही. बघा तुम्ही गाडीवरनं जाताना, तुम्हाला घरातून ऑफिसला जायचं असेल, गाडीवरून चाललेलं तुम्ही ट्रॅफिकचे रूल फॉलो केले तर तुम्ही एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी पोहोचता. तसं सेम तुम्ही जिथे कुठं आहात तिथून नेक्स्ट लेवलला जायचं असेल, पैसे कमवण्याच्या बाबतीत, श्रीमंत होण्याच्या बाबतीत, सक्सेसफुल होण्याच्या बाबतीत, हेल्थच्या बाबतीत चांगलं व्हायचं असेल, तर त्याचे रूल फॉलो करावे लागतात. डायटिंगचे रूल असतील, जिमचे रूल असतील, गाडी चालवण्याचे रूल असतील, ऑफिसमधले कामाचे रूल असतील, हे रूल तुम्ही फॉलो केले की तुम्हाला याच्यातून फायदे होतात. ते काय रूल आहेत, कसे आहेत, मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. ते सगळं बघून तुम्हाला वाटलं तर नक्कीच तुम्ही आमच्या कोर्सला येऊ शकता. आता मी तुम्हाला कोर्सची फीज किती आहे ही पण सांगून देतो. पहिल्या 15-20 मिनिटातच सांगतो बोललो तो. सो आमच्या कोर्सची फीज आहे 28,320, 28,000 रुपये कोर्सची फीज आहे. पण ही तुम्हाला आज एक स्पेशल ऑफर मध्ये मिळणार आहे. एक स्पेशल ऑफर फक्त तुम्ही लोक, जे आत्ता 500 लोक इथं जे सेमिनारला इथं दिसतायत, तुम्ही फक्त तुमच्यासाठी ही ऑफर असणार आहे, बाकी कधीच नाही. आजच्या पुरतीच ही ऑफर असणार आहे की तुम्ही 8,000 मध्ये हा कोर्स घेऊ शकता लाईफ टाईम साठी. लाईफ टाईम साठी 8,000 इन्क्लुडिंग GST. आता काय कळालं की आमच्याकडून तुम्हाला शिक्षण मिळणार आहे, लाईफ टाईम सपोर्ट मिळणार आहे, ट्रेडर इन्व्हेस्टर श्रीमंत बनण्याचे मार्ग मिळणार, तुमची इच्छा आहे, इच्छा आहे प्लस 8,000 आहेत तर आम्ही तुमच्या कामाचे आहोत. तर 8,000 मध्ये तुम्हाला नेमकं मिळणार काय आहे ते बघून घ्या. थोडा वेळ थांबून तुम्ही बघून घ्या की कसे इन्स्टॉलमेंट ह्याच्यामध्ये आहेत का, काय सोय आहेत, कसे पैसे भरू शकतो, किंवा काय काय शिकायला मिळणार आहे, काय काय नाही, हे सगळं तुम्हाला मी सांगतो. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. थोडं लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला या 8,000 मध्ये काय मिळणार आहे हे सांगतो. सो तुम्हाला आम्ही बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकू की इक्विटी काय आहे, फ्युचर काय आहे, कमोडिटी मार्केटिंग मार्केट काय आहे, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस, हे सगळ्या गोष्टी वापरून कशी ट्रेडिंग करता येतं, कसं अनालिसिस करता येतं, IPO काय असतात, त्याच्यातून पैसे कसे कमवायचे, शॉर्ट टर्म इन्कम, लॉंग टर्म इन्कम हे कसे करू शकतो, ज्यांना ट्रेडिंगला वेळ मिळत नाही त्यांनी काय करावं, ज्यांना वेळ आहे त्यांनी काय करावं, जॉब करता करता, बिझनेस करता करता कशा तुम्ही मॅनेज करू शकता, या सगळ्या गोष्टी हे बेसिक पासून सगळं सर्फ और शेअर मार्केट अशी इथून सुरुवात करू. त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही ऑप्शनचे बेसिक शिकू आणि त्याच्याबरोबर तुम्हाला ट्रेडिंग कशी करायची ते शिकू. लाईफ टाईमचे रोजचे मार्केट अनालिसिस सेशन्स करतो आपण, म्हणजे रोज रोजचे मार्केट अनालिसिस सेशन कसे करायचे, की रोज आपण कसे स्टॉक शोधायचे, कुठल्या बेसिसवरती ते स्टॉक आपण ठरवायचे की हे स्टॉक आपल्याला घ्यायला पाहिजेत का नाही घ्यायला पाहिजेत, कसं टेक्निकल अनालिसिस करायचे, याचे रोजचे सेशन्स होतील. ह्याच्यामध्ये ह्याची रेकॉर्डिंग तुम्हाला दिली जाईल. सायकोलॉजी, मानसशास्त्र कसं असायला पाहिजे, सक्सेसफुल बनण्याचं, ट्रेडर बनण्याचं कसं असतं मानसशास्त्र ते शिकू. डिमॅट अकाउंटमध्ये कसं ट्रेड करायचं, कसं बाईंग सेलिंग केली जाते, कसा स्टॉप लॉस लावला जातो, एंट्री कधी करायची, या सगळ्या गोष्टी. त्याच्याबरोबर तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशन्स होतील. लाईव्ह मार्केट सेशन असतील, तुम्ही कॉल करून आमच्याशी बोलू शकता, कधीही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, तुम्ही आम्हाला भेटायचं असेल तर भेटू शकता. ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन शिकवल्या जातील आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲडव्हान्टेज घ्यायचे असतील तर ह्याचे काय फायदे होतात. फायदे जर बघायचे असतील तर ऑनलाईन कोर्स ह्याचा काय फायदा होतो की तुम्हाला सगळे व्हिडिओज दिले जातील, ते तुम्ही कधीही बघू शकता, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्ही बघून ते कम्प्लीट करून, क्वेश्चन आन्सर सेशन्स बघून तुम्ही थेरॉटिकल प्रॅक्टिकल दोन्ही गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये शिकू, आणि तुम्ही काही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कॉलही करू शकता. म्हणजे ही रेकॉर्डिंग तुम्हाला लाईफ टाईम असणार आहे तुमच्याकडे. ह्याचे काय काय फायदे आहेत ते पण सांगतो. ही रेकॉर्डिंग लाईफ टाईम असल्यामुळे कसं की तुम्हाला कोणताही टॉपिक रिपीट बघता येतो, कधीही बघता येतो, चेक करता येतो, काहीच अडचण नसणार आहे.
लाईफ टाईम सपोर्ट मध्ये तुम्हाला रोजचे मार्केट अनालिसिस सेशन, लाईव्ह मार्केट सेशन्स, डिमॅट अकाउंट मध्ये कसं ट्रेड करायचं त्याचे सेशन्स, आणि तुम्ही कधी कॉल मेसेज करून आमच्याकडून हेल्प घेऊ शकता. सो हे सगळे तुम्हाला ऍडव्हान्टेज मिळणारच आहेत. त्याच्याबरोबर सगळ्यात बेस्ट गोष्ट काय आहे की एकाच्या फीज मध्ये, म्हणजे तुम्ही 8,000 रुपये, फॉर एक्झाम्पल सोमनाथ सर असतील किंवा दिनेश सर असतील, श्वेता मॅडम असतील, रोहिदास सर असतील, तुम्ही सपोज 8,000 रुपये भरले, 8,000 भरल्यानंतर तुम्ही हा एकच कोर्स तुम्ही घरातल्यांना पण त्याच्यामध्ये शिकवू शकता त्याच पैशांमध्ये, आणि घरातल्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देऊ, त्यांनी कॉल केले त्यांना पण हेल्प करू, त्यांचे पण डिमॅट अकाउंट साठी हेल्प करू, त्याच्यामध्ये ट्रेड कसं करायचं त्याची पण रेकॉर्डिंग देऊ. या सगळ्या सेशनच्या रेकॉर्डिंग, लाईफ टाईम सपोर्ट एकाच कोर्स मधून, एकाच फीज मधून तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना अवेलेबल असेल, अशी ऑफर देणारे, असे सपोर्ट करणारे, असे शिकवणारे तुम्हाला एकही कंपनी किंवा एकही व्यक्ती मिळणार नाही, असं कुणीच करू शकत नाही, कारण की त्याला करण्यासाठी खूप जबरदस्त टीम लागते, एक्सपिरियन्स लागतो. आम्ही हे सगळं करतो, कदाचित आत्ता तुमच्या लक्षात आलं असेल की मी हे 8,000 मध्ये, म्हणजे आम्ही कोर्स विकण्याचा प्रयत्न करत नाही, आम्ही हे तुम्हाला हेल्प व्हायला पाहिजे, हे शिक्षण प्रत्येक घरामध्ये जायला पाहिजे, म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टी शिकवतोय. मग तुम्हाला प्रॅक्टिकल मी ह्या सगळ्या गोष्टी दाखवतो की काय काय शिकवणार आहे, कसं आपण ह्या सगळ्या गोष्टी करणार आहोत, तुम्ही इन्कम कसे जनरेट करू शकता, काहीच माहिती नसताना, काहीच एक्सपिरियन्स नसताना तुम्ही हे सगळं कसं करू शकता हे तुम्हाला मी आता सांगणार आहे. सो लक्षात ठेवा की आम्ही तुम्हाला शिकवतोय, लाईफ टाईम सपोर्ट करतोय, आणि तुम्हाला आम्ही हे 8,000 मध्ये देतोय. इथंपर्यंत आपण बघितलं, आता ह्या कोर्स मधून तुम्ही काय शक्य आहे तुमच्यासाठी, 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस तुमच्यासाठी शक्य आहेत. ओके, सो 5 पेक्षा जास्त इन्कम सोर्सेस कोणते आणि कसे असतील, शेअर मार्केट मधून हे कसे उभे करू शकतो आपण. सो तुम्हाला मी वन बाय वन सांगतो की काय काय इन्कम सोर्सेस असणार आहेत. सगळ्यात पहिलं तर आपण इन्व्हेस्टमेंट्स मधून पैसे कसे कमवू शकतो, म्हणजे काय की इन्व्हेस्टमेंट्स कुठं करायचे, कसे करायचे, कधी करायचे, किती करायचे, कोणत्या वयात, कोणत्या इन्कम मध्ये किती इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, किती नाही करायला पाहिजे, किती म्हणजे चुकीचे कुठले केलेले असतील तर त्याला बरोबर कसे करायचे, हे सगळ्या बाबतीत बोललं जाईल. का तुम्हाला सांगतो याचं कारण, कारण की इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली आपल्याला खूप चुकीचे प्रोडक्ट विकले जातात. म्हणजे तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो, सपोज तुम्ही तुमच्याकडे तुम्ही 10,000 रुपये गुंतवू शकता, समजा दर महिन्याला तुम्ही 10,000 रुपये गुंतवू शकता, तुम्ही बँकेत गेलात किंवा तुम्ही कुठल्याही कंपनीमधल्या एका सेल्स मॅनेजरला भेटलात किंवा एजंट ब्रोकरला भेटलात आणि त्यांना सांगितलं की बाबा मला 10,000 रुपये गुंतवायचे आहेत किंवा माझ्याकडे 1 लाख रुपये ते मला गुंतवायचे आहेत, तर तो एजंट किंवा तो सेल्स मॅनेजर तुम्हाला कोणती कोणते प्रोडक्ट विकेल ज्याच्यामध्ये त्याला कमिशन जास्त आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट जास्त आहे, कुठले विकेल काय सांगू शकता मला, की त्याला फायदे जास्त आहेत की तुम्हाला फायदे आहेत असे वाले प्रोडक्ट विकेल, कमिशन ज्याच्यामध्ये जास्त आहे तो तुम्हाला विकेल की तुमचा फायदा आधी होईल ते विकेल, त्याचा फायदा होईल, त्याला प्रॉफिट व्हायला पाहिजे, राईट? असेच प्रोडक्ट तुम्हाला विकेल का माहित आहे, कारण की त्याला तसंच शिकवलेलं असतं की तू कंपनीला प्रॉफिट होणारे, कमिशन मिळणारे प्रोडक्ट विकायचे. मग त्यांना हे असतं, कॉन्टेस्ट असतात, मनालीला जायचे, थायलंडचे ट्रिप असतील, गाडी फ्री मिळणारे, त्याच्यामुळे ते जबरदस्ती तुम्हाला सांगतील की आमचेच प्रोडक्ट सगळ्यात भारी. जर त्यांचे प्रोडक्ट सगळ्यात भारी असतील तर तुम्ही मला सांगा की ते का बरं श्रीमंत नसतात, का बरं एजंट ब्रोकर सेल्स मॅनेजर एम्प्लॉई बँकेचे किंवा म्युच्युअल फंडचे इन्शुरन्सचे ह्या एम्प्लॉईज का बरं श्रीमंत नसतात, कारण की त्या बिचाऱ्यांना माहितच नसतं की इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कारण की आपल्याकडं तुम्हाला सांगतो अशी कदाचितच कोणती तरी बँक असेल ज्याचे एम्प्लॉई आमच्याकडं स्टुडंट म्हणून नाही आहेत, म्हणजे ब्रांच मॅनेजर, रिजनल मॅनेजर, एजीएम, जीएम लेवलचे आहेत का, बँकेचे जीएम लेवलचे सुद्धा माझे स्टुडंट, सीए हे सगळे करणारे कन्सल्टंट, टॅक्स कन्सल्टंट सगळे माझे स्टुडंट आहेत, कारण की त्यांना इन्व्हेस्टमेंट कुठं करायची, कसे फायदे होतात हे शिकवलं जात नाही त्यांना, त्यांना फक्त प्रोडक्ट कसे विकायचे एवढे शिकवले असतं, आणि आपण जबरदस्ती अशा प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो ज्याच्यामध्ये आपल्याला माहितीच नसते. तुम्ही बघा तुमचे इन्व्हेस्टमेंट कुठले असतील तर तुम्ही ते स्वतः अभ्यास करून ठरवले की कुणीतरी सांगितलं म्हणून ठरवले, तर आपण कोणीतरी सांगतं म्हणून पैसे जर का इन्व्हेस्ट केले तर त्याच्यातून आपल्याला फायदे होतील ह्याची गॅरंटी खूप कमी असते, म्हणून तुम्हाला सगळे इन्व्हेस्टमेंटची माहिती शिकू. आता या इन्व्हेस्टमेंट मध्ये अजून एक काय होतं की आपल्या इथे एक प्रथा आहे, स्वतःचं घर पाहिजे, स्वतःचं घर म्हणजे लोन घ्यावं लागतं, होम लोन, आणि होम लोन मध्ये तुम्हाला माहित आहे तुमचे लाखो रुपयाचे व्याजदर जातात, राईट? व्याजदर तुम्ही 20-25 वर्ष, 30-40 वर्षापर्यंतचे लोन असतात, रेपो रेट वाढला, इंटरेस्ट रेट वाढला की तुमचे
टर्म वाढते, 20-25 वर्षाचे तुमचे जे होम लोन आहेत ते 30-40 वर्षापर्यंत जातात आणि तुम्हाला ईएमआय भरत राहावं लागतं आणि तुमचे नुसते त्याच्यावरती व्याज दर जात राहतात. म्हणजे तुम्ही 50 लाखाचं जर होम लोन घेतले तर तुम्हाला 1 करोडपेक्षा जास्त तुम्हाला होम लोन द्यावा लागतो. सर याच्यावरती लाखो रुपये कसे वाचू शकतात, काय केल्याने आपले लाखो रुपये वाचू शकतात ते तुम्हाला शिकवेन. म्हणजे तुम्हाला सांगतो त्या 10 मिनिटांमध्ये, म्हणजे पहिल्या सेशनमध्ये आम्ही जे शिकवतो इन्व्हेस्टमेंट, त्याच्यातला हा लोनचा पार्ट जर तुम्हाला तुम्ही शिकलात तर तुमचं जर होम लोन असेल तर लाखो रुपये वाचवाल तुम्ही, किंवा नवीन होम लोन घेतलात तर त्याच्यावरती लाखो रुपये वाचतील, एवढं जबरदस्त आहे ते. अशा गोष्टी तुम्हाला आम्ही प्रॅक्टिकल लेवलला शिकवतो, नुसतंच बोलबच्चन नाही, हे काय आहे आणि हे कसं वापरायचं ह्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही या गोष्टी शिकवतो. त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही इन्कम फ्रॉम आयपीओ, आयपीओ मधून पैसे कसे कमवायचे, आयपीओ काय असतो, आयपीओ कसं आपण जज करायला पाहिजे, कसा अभ्यास करायला पाहिजे. आयपीओचा अर्थ आहे इनिशियल पब्लिक ऑफर, पब्लिकला दिली गेलेली एक अशी ऑफर जी सरकार मान्य आहे आणि हे पब्लिकला शिकवलेलं गेलंच नाहीये की पब्लिकने याचा फायदा कसा घ्यावा, त्याच्यातून ते प्रॉफिट कसा येतो. तुम्हाला मी आता थोड्या वेळात दाखवतो की कसे रिटर्न्स येतात, कसा त्याचा अभ्यास केला जातो, थोडक्यात मी तुम्हाला ते सांगतो. त्याच्यानंतर आहे रोजच्या ट्रेडिंग मधून पैसे कसे कमवायचे, शेअर मार्केट ट्रेडिंग मधून कसे पैसे कमवायचे, त्याच्यानंतर कमोडिटी मार्केट मधून पैसे कसे कमवायचे, शॉर्ट टर्म इन्कम कसे उभे करायचे शेअर मार्केट मधून, आणि लॉंग टर्म म्हणजे काय की ट्रेडिंग तुम्हाला जमते बाबा तुम्ही जॉब करता करता बिझनेस करता करता ट्रेड करता येतं, त्याच्यामध्ये कसं ट्रेड करायचं त्यावेळेस ते शिकू. तुम्हाला वेळ मिळत नसेल ट्रेडिंग करायला तर इन्व्हेस्टमेंट कसे करायचे, शॉर्ट टर्म ट्रेडिंग कसे करायचे, काही दिवसांमध्ये काही आठवड्यांमध्ये कसं ट्रेड करता येतं, जर तुम्हाला सकाळी वेळ जमत नसेल तर संध्याकाळी कमोडिटीमध्ये कसं ट्रेड करायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. आणि तुमच्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी लागणारा पैसा कसा कमवला जातो लॉंग टर्म मधून हे सुद्धा तुम्हाला आम्ही शिकू. ह्या सगळ्या गोष्टीतून एक लक्षात ठेवा की तुम्ही आमचा कोर्स केल्याने तुम्ही श्रीमंत रातोरात बनणार नाही आहे, हे स्टेप बाय स्टेप घडणारी गोष्ट आहे. तुम्हाला ह्याच्यातून कुठली जादूची छडी शिकवणार नाही मी तुम्हाला की तुम्ही कोर्स केलात आणि श्रीमंत होऊन गेलात. कोर्स केल्याने श्रीमंत होणार नाही आहेत तुम्ही, कोर्स वापरल्याने तुम्हाला पैसे कमवता येतील. कोर्स तुम्हाला जे सांगितले ते नियम पाळून तुम्हाला हे सगळं करता येईल, म्हणजे तुमची इच्छा जोरदार पाहिजे ह्याच्यात. नाही तर तुम्ही एक सेशन अटेंड कराल म्हणाल की अरे चांगलं शिकवतात पण ते काय आता राहू दे बघू कधीतरी, आता जॉब मधून वेळच नाहीये, मग तुम्ही श्रीमंत कधीच बनू शकत नाही, पैसे कधीच कमवू शकणार नाही. तुम्हाला काही दिवसांमध्ये म्हणजे तुम्ही कोर्स घेतला, कोर्स घेतल्याच्या 8-15 दिवसात तुम्हाला सहज ट्रेडिंग जमेल, ट्रेडिंग करता येईल तुम्हाला, इन्व्हेस्टमेंट करता येतील, शॉर्ट टर्म लॉंग टर्म मध्ये या सगळ्या गोष्टी करता येतील. 6 महिन्यामध्ये चांगले इन्कम उभे करू शकाल तुम्ही, तुमच्यासाठी चांगले इन्कम तुम्ही जे काय करताय त्याच्या करता त्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे हाऊस वाईफ आहात, शेतकरी आहात, मिलिटरीमध्ये आहात, जॉब करताय, डॉक्टर आहात, प्रोफेशनल इंजिनियर आहात, काही असाल तुम्ही, ते करता करता तुम्ही कसे इन्कम 6 महिन्यामध्ये चांगले इन्कम सुरू होतील. आणि त्याच्यानंतर तुम्ही 3 ते 5 वर्षांमध्ये तुम्हाला लागणार पुढच्या पिढीला लागणारा पैसा कमवण्याचा चान्स आहे याच्यामध्ये, जर शिक्षण घेऊन प्रॉपर याचा वापर केला तर. कारण की आम्ही तुम्हाला कायमस्वरूपी हेल्प करणार आहोत, लाईफ टाईम सपोर्ट करणार आहोत, रोजचे मार्केट अनालिसिस सेशन असतील, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवत राहू देत राहू, जेणेकरून तुम्ही प्रॅक्टिकली हे सगळं वापरू शकता, फॅमिलीला सगळ्यांना घेऊन तुम्ही शिकू शकता. नवरा बायकोनी तर नक्कीच करायला पाहिजे, कारण की नवरा बायको शिकले तर घरातलं वातावरण चेंज करून तुम्ही पैसे ऍक्च्युअली कमवायला लागाल. सो तुम्हाला आता मी स्टेप बाय स्टेप सांगतो की ह्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कशा दिसतात. आता इकॉनॉमिक टाइम्स मध्ये एक बातमी आली होती की भारतामध्ये जे 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी कमावणारे वार्षिक 5 लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी कमावणारे लोक आहेत, त्याच्यातले 70% लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात. 70% पेक्षा जास्त लोक म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतात, का माहितीये, कारण की सगळीकडे त्याची जाहिरात असते, म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे, म्युच्युअल फंड सही आहे. धोनी साहेब येतात, सचिन साहेब येतात टीव्हीवरती म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे, मग ते म्युच्युअल फंड सही आहे म्हणण्याचे त्यांना पैसे मिळतात, लाखो रुपये त्यांना दिले, करोडो रुपये दिले जातात, फक्त एवढंच बोलायचं म्युच्युअल फंड सही आहे आणि खाली लिहायचं की बाबा अभ्यास करून ठरवा. पण आपल्याला जो एजंट बोलतो, आपल्याला जो कस्टमर, आपल्याला जो सेल्स मॅनेजर बोलतो त्याच्या हिशोबाने आपण इन्व्हेस्ट करतो. मी हे सांगत नाही म्युच्युअल फंड चुकीचे आहे, पण म्युच्युअल फंड मध्ये 70% लोकांनी पैसे घालण्यासारखं आहे का, नाही. आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड मध्ये काय होतं नेमकं, तर म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही बघाल की तुम्ही इन्व्हेस्टर आहात, म्हणजे तुमच्या मेहनतीचे पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करता एका म्युच्युअल फंड कंपनीमध्ये, म्हणजे तुम्ही त्यांना पैसे देता. असे म्युच्युअल फंड कंपनी हजारो लाखो लोकांचे पैसे गोळा करते आणि ते कुठे इन्व्हेस्ट करते, तर शेअर मार्केटमध्ये.
ते शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात त्यांच्या नावाने, आणि त्याच्यातून जोरदार पैसे कमवतात. दिवसाचे काही हजारो करोड कमवतात, दिवसाचे हजारो करोड. आणि त्याच्यातून तुम्हाला किती देतात? तुम्हाला थोडेशी युनिट्स देतात. युनिट्स किती टक्केचे रिटर्न्स असतात? 4, 5, 6 टक्के, 10, 12, 15 टक्केच्या वरती त्यांना सांगण्याची परमिशन पण नाही. तर हे रिटर्न्स असे मिळतात आपल्या मेहनतीवर, आपल्या मेहनतीच्या पैशावरती ते कमवतात. आणि त्यांना चार्जेस सुद्धा द्यायचे, त्यांचे नियम सुद्धा असतात की पैसे कधी काढायचे कधी नाही, हे त्यांना विचारल्याशिवाय काढतात नाही. हेच तुम्ही शिक्षण शेअर मार्केटचं घेऊन, हाच पैसा जे दर महिन्याला तुम्ही शेअर म्युच्युअल फंड मध्ये टाकता, हाच पैसा तुम्ही जर का शेअर मार्केटमध्ये गुंतवायचं ठरवलं तर तुम्ही इन्व्हेस्टर आहात. इन्व्हेस्टर म्हणजे तुम्ही ज्या कंपनीचे शेअर्स घ्याल त्या शेअर्सचे तुम्ही मालक असाल, म्हणजे तेवढा मालकी हक्क तेवढ्या शेअरचा तुमचा त्या कंपनीचा, कंपनीमध्ये आला तुम्ही मालक बनलात, त्याचे तुम्हाला फायदे होतात. बोनस मिळतो काय असं तुम्हाला सांगतो मी थोडं. डिव्हिडंड मिळतो, एकदम भारी गोष्ट आहे, तुम्हाला थोडं शिकवतो हे काय डिव्हिडंड मिळतो. राईट इश्यू मिळतो, राईट इश्यू म्हणजे तुम्हाला स्पेसिफिकली तुम्हाला स्पेशल एक इश्यू दिला जातो. मग बायबॅक असते, म्हणजे जर समजा एखाद्या शेअरची किंमत मार्केटमध्ये 100 रुपये, ते तुम्हाला 100 रुपयेपेक्षा जास्त ऑफर देतील की जास्त पैसे देतो आम्हाला विका, आमचे पैसे आम्हाला आमचे शेअर्स तुम्ही परत देऊ शकता, असे ऑफर असतात. आणि लिक्विडिटी म्हणजे तुम्ही तुमचा पैसा कधीही काढू शकता, तुम्ही शेअर्स कधीही विकून तुमचे पैसे परत घेऊ शकता, तुम्ही कधीही इन्व्हेस्टमेंट करू शकता, कधी बंद करायचं बंद करा, तुम्हाला वाढवायचे वाढवा, कमी करायचे कमी करा, हे सगळं करता येतं. तुम्ही इथं मालक असाल आणि तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ट्रेड करू शकता, हे शिकून करता येतं. नाही तर मग तुम्ही दुसऱ्यांच्या जीवावरती म्युच्युअल फंड करत बसा. इथं तुम्हाला खूप सारे फायदे आहेत, इथं तेवढे फायदे नाही आहेत. मी हे सांगत नाही म्युच्युअल फंड चुकीचं आहे बरं का, म्युच्युअल फंडचा अभ्यास करावा, म्युच्युअल फंड कधी करावा, त्याच्या व्यतिरिक्त काय काय इन्व्हेस्टमेंट आहेत हे शिकून घ्यावं. आता तुम्हाला एक उदाहरण दाखवतो, आपले एक पार्टिसिपेंट आहेत, हे एज्युकेशन त्यांनी घेतलं, शिकलेत ते आणि बघितलं की याचा कसा वापर केला, बघा का. हे बघा, अंकिता मॅडम म्हणून त्यांचं नाव आहे, ओके, अंकिता नाव आहे, पुण्याच्या आहेत. बघा इथं त्यांनी इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे. सो इथं प्रॉफिट तुम्हाला दिसेल, बघा 2,20,000, ओके, टोटल इन्व्हेस्टमेंट 2,09,000. आणि इथं तुम्ही जर बघितलं तर करंट व्हॅल्यू 4,30,000 आहे. इन्व्हेस्टमेंट किती आहे? 2,09,000 ची, आणि करंट व्हॅल्यू काय आहे? 4,30,000. म्हणजे 2,20,000 चा प्रॉफिट आहे. किती? हा आकडे सोडून द्या, पैसे किती कमवले, टक्के बघा, 105 टक्के, 105 टक्के कमवले. कसे? माय पोर्टफोलिओ ऑफ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट फॉर ओनली 8 to 9 मंथ्स, आय ब्रोक माय 2 FDs विथ बँक अँड इन्व्हेस्टेड इन स्टॉक्स. 2 FD होते ते तोडले आणि 8 ते 9 महिन्यामध्ये 105 टक्क्याचं रिटर्न आहे, 105 टक्क्याचं रिटर्न आहे. विचार करा की कुठे मिळतात 105 टक्के 8 ते 9 महिन्यामध्ये. हा अभ्यासाची ताकद आहे, ही अभ्यास, ही जर अभ्यास तुम्ही केला तर ही ही इन्व्हेस्टमेंट, ही रिटर्न्स मिळण्याचे चान्सेस आहेत. तुम्हाला सांगतो हे किरकोळ आहे का, आपल्या इथे याच्यापेक्षा जोरदार कमवणारे लोक आहेत. कसे? तर शिक्षण घेऊन, इच्छा असायला पाहिजे, शिक्षण घ्यायला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. ओके, आता तुम्हाला मी दाखवतो की अजून ह्याच्यातून काय काय फायदे आहेत. सो आता तुम्ही हे ऐकलंच असेल की श्रीमंत श्रीमंत बनत जातात आणि गरीब गरीबच राहतात. का बरं श्रीमंत श्रीमंत बनत जातात आणि गरीब गरीब का राहतो, त्याच्या मागचे कारण काय आहेत? हे आपण डायलॉग खूप ऐकतो, अमीर अमीर बनते जात आहे, गरीब गरीबही राहत जात आहे, गरीब का बहुत शोषण होत आहे. तू भाई क्यों होत आहे, का बरं होतं असं सगळं? तर त्याचं कारण आहे, श्रीमंत लोक जे आहेत ते मरेपर्यंत स्वतः काम करत बसत नाहीत, गरीब लोक मरेपर्यंत स्वतःच काम करत बसतात. श्रीमंत लोक पैशाला आणि लोकांना कामाला लावतात. श्रीमंत बनण्याचे 2 पक्के मार्ग मी थोड्या वेळ आधी सांगितलं होतं तुम्हाला की श्रीमंत बनण्याचे 2 पक्के मार्ग आहेत, लोक काम करतायत, पैसे काम करतात. आणि गरीब लोक किंवा मिडल क्लास लोक, गरीब विचारांचे लोक काय करतात? स्वतःच झटत बसतात आयुष्यभर. आता तुम्हाला मी प्रश्न विचारतो, तुम्ही आता जे काही करताय, तुम्ही जे काही जॉब करत असाल, बिझनेस करत असाल, त्याच्यातून तुम्हाला पाहिजे तेवढा पैसा मिळणार नसेल तर काय करायला पाहिजे? शिक्षण घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे? तुमचे स्वप्न पूर्ण होतील का तुम्ही जे काय करता त्याच्यातून? जर स्वप्न होत नसतील पूर्ण तर शिक्षण घ्यायला पाहिजे, पैसे कमवण्याचा दुसरा पर्याय नाही. लोकांना आणि पैशाला कामाला लावणं गरजेचंच आहे. श्रीमंत बनण्याचे हे 2च मार्ग आहेत. सो तुमच्याकडे खूप सारे लोक नाही आहेत आणि तुमच्याकडे पैसे खूप जास्त नाही आहेत, तर मग श्रीमंत कसं बनायचं, लोकांना आणि पैशाला कसं कामाला लावायचं, त्याचं एक सिंपल एक्झाम्पल देतो. शेअर मार्केटमध्ये हजारो कंपन्या आहेत, त्याच्यातली मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण दाखवतो. ओके, सो इन्फोसिस कंपनी, इन्फोसिस कंपनी ही एक
म्हणजे हजारो कंपनींमधली एक कंपनी आहे जी तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देते, बऱ्यापैकी रिटर्न्स आहे का, म्हणजे लयच भारी नाही, बऱ्यापैकी रिटर्न्स देते. मग हे उदाहरण मी का घेतोय, कारण की तुम्ही बघा, इन्फोसिसच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉई पर्यंत प्रत्येक जण जीव तोडून काम करतो, दिवस रात्र मेहनत घेतात आणि कंपनीला प्रॉफिट आणतात. कंपनीला प्रॉफिट झाला की तो प्रॉफिट कुणाला दिला जातो, तर कंपनीच्या शेअर होल्डर्सने, जे मालक आहेत ऍक्च्युअली. मग ह्या शेअर्स, ह्या कंपनीचे शेअर्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला त्याचे बेनिफिट मिळतील. म्हणजे काय, मी तुम्हाला एक उदाहरण दाखवतो आणि तुम्ही कसं करू शकता हे पण सांगतो. ओके, सो एक माणूस होता, म्हणजे आहे, एका माणसाने काही वर्ष आधी पैसे गुंतवले इन्फोसिसचे स्टॉक्स घ्यायला. मग त्यांनी किती, 93 साली 10,000 रुपये गुंतवले. ओके, 10,000 रुपये फक्त गुंतवले, 93 94 साली 10,000 रुपये खूप मोठी नव्हती अमाऊंट, आज तर काहीच नाही आहे, 10,000 रुपये आजकाल त्याची व्हॅल्यूच राहिलेली नाही खास. सो तेव्हा त्यांनी 10,000 रुपये गुंतवले, त्याला 100 शेअर्स मिळाले. 100 शेअर्स त्या कंपनीच्या मालकापासून शेवटच्या एम्प्लॉईपर्यंत दिवस रात्र काम करून कंपनीमध्ये प्रॉफिट आला. तो प्रॉफिट बोनसच्या स्वरूपात, ओके, बघा इथे लिहिलेलं आहे, 94 साली एकावर एक बोनस. म्हणजे काय, तुमच्याकडे एक शेअर आहे, एक शेअर फ्री कंपनीकडून, बघा 100 चे 200 झाले. परत 97 मध्ये बोनस दिला एकावर एक, 200 चे 400 झाले. 99 मध्ये परत बोनस दिला, 400 चे 800 झाले. हा काय करतोय का, म्हणजे या कंपनीमध्ये जॉब करतोय किंवा त्यांचे प्रोडक्ट विकतोय किंवा त्यांची फ्रँचाईज घेतली किंवा त्यांचे धोनी भांडे करतोय का, काहीच करत नाही. फक्त पैसे कामाला लावलेत आणि लोक कामाला लावलेले, ते लोक काम करतायत, पैसे आणतात आणि त्याला फ्री मध्ये बोनसच्या स्वरूपात शेअर्स दिले जातात. मग 2000 साली स्प्लिट झाला, स्प्लिट म्हणजे तुकडे होणे शेअरचे. ते काय असतं मी तुम्हाला कोर्समध्ये शिकवेन. बघा 800 चे 1600 झाले. त्याच्यानंतर 2004 साली एकावरती 3 बोनस मिळाले, बघा 1600 चे 6400 शेअर झाले. 2006 14 15 16 18 ला एक 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 बोनस मिळत गेले. ज्या व्यक्तीने 10,000 रुपये गुंतवले होते 100 शेअर घ्यायला, त्याची 2018 पर्यंत 2,04,800 शेअर झाले, ज्याची किंमत 15 करोडपेक्षा जास्त झाली. 15 करोड, 2,04,800 शेअर. काही केलं? काहीच केलं नाही. एकदा फक्त 10,000 रुपये गुंतवले आणि आजची त्याची किंमत तुम्हाला सांगतो, 2023 मध्ये ह्या शेअरची किंमत जवळजवळ 30 करोड रुपयाची आहे. 29,67,00,000 रुपये त्याची किंमत आहे आजच्या तारखेला, या मोमेंटला. विचार करा, त्याची 10,000 चे 30 करोड रुपये पर्यंत गेले. हे जर मी तुम्हाला शिकवलं किंवा हे कसे शोधायचे असतात, ह्या कंपन्या कशा बघायच्या असतात, कसं ठरवायचं असतं, कधी पैसे टाकायला पाहिजे, कधी नाही टाकायला पाहिजे, किती टाकायला पाहिजे, हे जर मी तुम्हाला शिकवलं तर तुम्ही दर महिन्याला किती रुपये गुंतवू शकता सांगाल मला? दर महिन्याला अशा स्टॉक्स मध्ये किती रुपये गुंतवाल मला सांगू शकता? ओके, श्वेता मॅडम म्हणतात 5,000, बाकी सर म्हणतात 5,000, अभय सिंग सर म्हणतात 10,000, सुनील सर 5,000 म्हणतात, रोहिदास सर 10,000, ज्ञानेश सर म्हणतात 20,000, प्रवीण सर म्हणतात 10,000, 2,000, 5,000, 1,00,000, 10,000, 5,000, 10,000, 2,500, 1,000, 5,000, 15,000, 10,000, 20,000, 2,000, 25,000, 7,000, 1,000, 2,000, 5,000, 3,000, 2,00,000. ओके, म्हणजे 1,000 रुपयापासून 2,00,000 पर्यंत सांगणारे लोक इथं सगळे दिसतात. समजा आपण एक ऍव्हरेज अमाऊंट धरू, 5,000 रुपये ऍव्हरेज अमाऊंट. ओके, महिन्याला 5,000 रुपये तुम्ही गुंतवायचे ठरवले. विचार करा, तुमच्याकडे असे स्टॉक्स तुम्ही शोधू शकता ह्याच्यापेक्षा खूप चांगले रिटर्न देणारे पण कंपनी आहेत का? त्याच्यामध्ये तुम्ही समजा पुढचे तुमचे 10 वर्ष बाकी आहेत कमाईचे. ओके, 10-11 वर्ष कमाईचे बाकी आहेत. तुम्ही दरवर्षी अशा स्टॉक्स मध्ये जर पैसे गुंतवले, विचार करा तुमचे किती असतील. ह्या माणसाने एकदा 10,000 रुपये गुंतवले, मग याच्यात लॉसेस होत नाहीत का, याच्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही का? होतील ना, लॉसेस पण होण्याचे चान्सेस आहेत, प्रॉब्लेम पण येण्याचे चान्सेस आहेत. पण ते आपण जर शिक्षण घेतलं तर आपल्याला तो प्रॉब्लेम यायच्या आधी, लॉसेस व्हायच्या आधी आपल्याला कळू शकतं, असं शिक्षण आहे आपल्याकडं. आता मी हे तुम्हाला सांगितले, याचे 30 करोड रुपये पर्यंत झालेले 10,000 चे. आता ह्या व्यक्तीने 30 करोड रुपयाचे शेअर्स विकले तर त्याला 30 करोड मिळतील ना. 30 करोडची शेअर्स आहेत पण विकलेले नाही त्यांनी. हा माणूस का बरं विकणार नाही 30 करोड? कारण की ही कंपनी अजून एक फायदा देते ह्या माणसाला. मी तुम्हाला डिव्हिडंड सांगितलं होतं. डिव्हिडंड म्हणजे काय, कंपनीला प्रॉफिट आला, त्या प्रॉफिटचा एक हिस्सा तुमचे शेअर्स जेवढे आहेत त्याच्या हिशोबाने तुमच्या अकाउंटमध्ये टाकले जातात. सो ही इन्फोसिस कंपनी वर्षातून 2 वेळा डिव्हिडंड देते. आता ह्या व्यक्तीला मागच्या 23 वर्षांमध्ये ह्या कंपनीने 4 करोड रुपयेपेक्षा जास्त पैसे डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा केले, कॅश पैसे जमा केले अकाउंटमध्ये 4 करोड रुपयेपेक्षा जास्त. विचार करा, तुम्ही एखाद्याला 10,000 रुपये दिलेले आहेत आणि तो तुम्हाला 4 करोड रुपये टाकतो तुमच्या अकाउंटमध्ये, असं कधी होऊ शकतं का?
ह्या व्यक्तीला दरवर्षी 2 वेळा डिव्हिडंड मिळतो. जर आपण हे शेअर्स घेतले तर आपल्याला मिळतील. बघा, जून आणि ऑक्टोबर मध्ये दरवर्षी हे डिव्हिडंड देतात. या वर्षी जून मध्ये 17.5 रुपये एका शेअरच्या मागे आणि ऑक्टोबर मध्ये 18 रुपये एका शेअरच्या मागे दिले. किती? जवळजवळ 72 लाख रुपये पेक्षा जास्त त्याच्या अकाउंट मध्ये पैसे कॅश जमा झाली. जर तुमच्याकडे एक शेअर असेल तर तुम्हाला 18 रुपये मिळतील, तुमच्याकडे 10 असतील तर 180 रुपये. सिंपल. मग तुम्ही किती स्टॉक्स याच्यामध्ये जमा करत गेलात जमा करत गेलात. म्हणजे काय होतं लक्षात घ्या, की तुम्ही स्टॉक्स दर महिन्याला 2-5 हजार रुपयाचे घेतले, पुढचे 10 वर्ष तुमचे जॉबचे बाकी आहे, तर तुम्ही असे जमा करत काही लाख रुपयाचे शेअर्स तुम्ही घेऊन टाकाल. त्याची किंमत वाढेल, त्याचे तुम्हाला फायदे होतील, तुमच्या मुलांना, समजा त्यांच्या मुलांसाठी, तुमच्या मुलांसाठी तुम्ही हे करताय. तुम्हाला कसे फायदे होतील, तर तुमच्या अकाउंटमध्ये डिव्हिडंड येत राहतील. काही कंपन्या अशा आहेत जे वर्षाला 1 वेळा, 2 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा डिव्हिडंड देतात, वार्षिक देतच राहतात. काही लोक 50 पैसे देतात, काही लोक 2 रुपये देतात, काही लोक 20 रुपये देतात, काही लोक 50 रुपये देतात. प्रत्येक शेअरच्या मागे असे डिव्हिडंड देत राहतात. सो आपण असे स्टॉक्स घेतले तर आपल्याला पण ते मिळत राहतील, शेअरची किंमत पण वाढेल, म्हणजे मुलांना ते कामात येईल आणि आपल्याला डिव्हिडंड मिळत राहील. विचार करा, एवढं सिम्पल आहे हे. तुम्हाला मी शिकवल्यानंतर, तुम्ही ट्रस्ट मी, मी तुम्हाला कोर्स मध्ये जेव्हा हे शिकवेन, तुम्हाला हे 10 मिनिटात विषय क्लिअर होईल आणि 10 सेकंड मध्ये तुम्ही ठरवू शकाल कुठल्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायची की नाही. एवढं सोपं आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ओके, अजून एक प्रश्न विचारतो. तुम्ही मला सांगा तुमच्या घरामध्ये. ओके ओके, एक जण मला प्रश्न विचारतात, सगळ्या प्रश्नांचे मी उत्तर देतो. मला मनोज बारसळे सरांनी मला एक प्रश्न विचारलाय, तुम्ही किती श्रीमंत आहात? मनोज सर, माझी श्रीमंती मी तुम्हाला दाखवतो, सेमिनार मध्ये मी दाखवत नाही, कारण की लोकांना असं वाटेल की मी हे दाखवून माझा कोर्स विकतो. नाही, मला तुमच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. माझी गाडी, माझं घर, माझी प्रॉपर्टी आणि माझं राहणं वगैरे सर तुम्हाला दाखवलं तर तुम्ही परेशान व्हाल. ओके, माझे अकाउंट वगैरे तुम्हाला, पोर्टफोलिओ दाखवलं तर तुम्ही परेशान व्हाल. एवढे पैसे मी कमवतोय, पण त्याच्या मागे 23 वर्षांची माझी मेहनत आहे. रातोरात तुमचं होणार नाहीये. तुम्हाला हळूहळू 4-6 महिने, मी 5 वर्षात तुम्ही चांगले पैसे, म्हणजे श्रीमंत व्हाल. तुमच्या घरातले, तुमच्या खानदानमधले सगळ्यात श्रीमंत मधले तुम्ही एक असाल. एवढे पैसे तुम्हाला कमवण्याचं मी तुम्हाला शिक्षण देतो, डायरेक्ट फॉर्म्युला. तर थोडं लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला खूप महत्वाच्या गोष्टी सांगतोय. सो आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ओके, की मला सांगा सर, की हे जे मी तुम्हाला आता दाखवलं, हे सगळं असे एवढे पैसे येतात, असे गुंतवू शकतो, दर महिन्याला 2-5 हजार रुपये तुम्ही गुंतवू शकता. आता मला सांगा की तुम्ही तुमच्या घरातल्यांना घेऊन बसलात, समजा तुमच्या वाईफला, हसबंडला, मुलांना, आई वडिलांना, मित्रांना तुम्ही हे कोर्स करायला घेऊन बसलात आणि ते कमवणारे नाहीयेत, असं गृहीत धरा की तुमची वाईफ किंवा आई वडील तुमचे कमवत नाहीत, मुलं कमवत नाही. सो न कमवणारा व्यक्ती, न कमवणारा व्यक्ती अशा स्टॉक्स मध्ये दर महिन्याला किती रुपये गुंतवू शकतो? 500 हजार गुंतवू शकतो? यस नो सांगू शकता? 500 ते 1000 रुपये गुंतवू शकतो? यस यस, सगळे येस म्हण. लक्षात येते तुमच्या? सगळेच तुम्ही येस म्हणताय. ओके, मी आता शेवट शेवटची नावं असतो, कारण की सुरुवातीचे जे ऍक्टिव्ह लोक आहेत त्यांची नावं मी वाचलेले. सर पवन सर, गिरधर सर, अतुल सर, तुकाराम सर, अपेक्षा मॅडम, सुनील सर, उमेश सर, शशिकांत सर, सगळेच, राधिका मॅम, प्रियंका मॅम, सगळेच येस म्हणतात. आदर्श सर, ओके, तकदीर सर, नावातच तकदीर आहे, काय बात आहे. युगंधर सर, यश, जयंत सर, वैशाली मॅम, स्मिता मॅम, सगळ्यांना तुम्ही येस म्हणता. लक्षात येते तुमच्या की पैसा हा प्रॉब्लेम नाही आहे बरं का? पण आपल्याला आपल्या डोक्यात हे टाकलेलं आहे की पैसा जास्त नाही आहे आपल्याकडे. 2-5 हजार, 2 हजार रुपये आपण असे जर गुंतवायला लागलो तर आपल्याला ऍक्च्युली कळतं की हा स्टॉक घेण्याच्या लायकीचा आहे की नाही, घ्यायला पाहिजे का नाही, ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही, काही प्रॉब्लेम झाला तर पैसे कधी काढायचे. तुम्ही मालक असाल, पाहिजे तेव्हा पैसे काढू शकता, पाहिजे तेव्हा तुम्ही टाकू शकता. पण हे शिक्षण घेतल्याशिवाय, तुम्ही आणि तुमच्या घरातल्यांना हे शिक्षण दिल्याशिवाय श्रीमंत बनण्याचा चान्स दिसत नाही कुठंच. मग हे शिक्षण घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे तुम्हाला तर मी एकच उदाहरण दाखवलं, अजून दाखवतो मी पैसे कमावण्याचे, अजून एक्झाम्पल दाखवतो. ओके, सो आयपीओ काय असतो? इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे सुरुवातीला एक कंपनी एक ऑफर देते शेअर मार्केटमध्ये त्यांचे स्टॉक्स यायच्या आधी. एक ऑफर देते की आमचा शेअर तुम्ही खरेदी करू शकता आणि शेअर मार्केटमध्ये आमची कंपनीचा शेअर आला की तुम्ही विकून देऊ शकता. आणि ह्याला किती दिवस लागतात? 5 दिवस ते 1 आठवडा. म्हणजे तुम्ही पैसे गुंतवले की त्याच्या आठवड्याभरात ती कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होते, त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट होतो. तर तो प्रॉफिट कसा आहे, मी तुम्हाला या वर्षी आलेले आयपीओ दाखवतो. वर्षभरात 50 ते 60 आयपीओ येतात, सर्वसामान्य वर्षामध्ये 50-60 आयपीओ येतात सर.
त्याच्यातले तुम्हाला दोन तीन जरी मिळाले भरपूर पैसे कमवू शकतो, दोन तीन जरी मिळाले तरी. आता तुम्हाला या वर्षी आलेले कंपन्यांची नावं दाखवतो आणि प्रॉफिट बघा का, थोडं लक्ष देऊन बघा हे आत्ता पर्यंत आलेले. जून पासून आयपीओ सुरू झाले, कारण की कोरोनाचा इम्पॅक्ट होता म्हणून जूनच्या आधी जास्त आयपीओ आलेले नव्हते. बघा का हे पहिलं 60%, हे मी काय टक्के सांगतो तुम्हाला सांगतो, थोड्या 93%, 100%, ओके 35%, 90%, 80%, 62%, 76%, 75%, 32%, 20%, 65%, 82%, 87%, 180%, आणि 80%. हे कसले टक्के आहेत? तर हे एका दिवसाचे प्रॉफिट आहेत, एका दिवसात. म्हणजे तुम्ही पैसे गुंतवले की त्याच्यात आठवड्याभरात ती मार्केटमध्ये लिस्ट होते कंपनी, आणि जेव्हा लिस्ट होते मार्केट त्या दिवशीचा एका दिवसात एवढे रिटर्न येतात. आणि याला किती पैसे लागतात माहिती आहे? 15,000 किंवा त्याच्यापेक्षा कमी, 15,000, 14 ते 15,000 रुपये लागतात. 15,000 रुपये गुंतवून तुम्हाला जर एवढे रिटर्न्स, म्हणजे 20% ते 180% मध्ये असे रिझल्ट आहेत आपण सुचवलेले किंवा आपण शिकवलेले आयपीओ मधून, तर तुम्ही मला सांगा 15,000 रुपये तुम्ही असे सेपरेट ठेवू शकता की जो कुठला आयपीओ आला त्याला अप्लाय करायचा, मिळाला तर पैसे वाढतील, नाही मिळाला तर तुमचे पैसे परत येतात. आणि जर का तुम्हाला लॉस झाला ह्याच्यामध्ये, आयपीओ जर चुकीचा झाला, मागच्या 6 वर्षामध्ये मी सांगितलेल्या आयपीओ मधून 1 ते 2 आयपीओ मध्ये लॉस झालेले, 1 ते 2 आत्तापर्यंत का. आणि आपल्याकडे असे पार्टिसिपेंट आहेत ज्यांना आतापर्यंत 30-30, 35-35 आयपीओ मिळालेले आहेत. जर लॉस झाला, समजा तुम्ही 15,000 रुपये लावले, तर लॉस किती होऊ शकतो? जास्तीत जास्त 500 ते 700 रुपयाचा, 500 ते 700 रुपयाचा लॉस होऊ शकतो. तुम्ही मला सांगू शकता की 15,000 रुपये गुंतवून तुम्ही 500 ते 700 रुपयाचा रिस्क घेऊ शकता का? एवढी ताकद आहे की 500 ते 700 रुपयाचा तुम्ही लॉस घेऊ शकता, किंवा तेवढा सहन होईल तुम्हाला? चालेल, चालेल, व्हेरी गुड. मग हे तुम्ही शिकू शकता. आणि जर प्रॉफिट झाला, समजा 10-20% जरी मिळाले तरी काय प्रॉब्लेम आहे? एका दिवसात, एका दिवसात हे असे होतात. मग ह्याचं शिक्षण, आता ह्याचं नाव काय होतं तुम्हाला आठवतंय? इनिशियल पब्लिक ऑफर. पब्लिकला दिली गेलेली एक ऑफर, सरकारने बनवलेली तरतूद, जेणेकरून सर्वसामान्य लोकांना सुद्धा याचा फायदा व्हायला पाहिजे. कारण की सर्वसामान्य लोकांना FD मधून किंवा बँकेचे प्रोडक्ट किंवा इन्शुरन्स मधून म्युच्युअल फंड मधून खूप जास्त प्रॉफिट मिळत नाहीत, ह्याच्यातून ते मिळू शकतात. म्हणून सरकारने हे आपल्यासाठी बनवलेली तरतूद आहे, पण आपल्याला शिकवलेलंच नाही, हे शाळा कॉलेजमध्ये शिकवायला पाहिजे होतं. हे आता शिकू शकता, पण तुम्ही घरातले सगळे शिकले तर त्यांचा फायदा होईल. तुम्ही अप्लाय केलं मिळाले तर फायदा, नाही मिळाला तर ठीक आहे. वर्षातून 50-60 आयपीओ होतात, 4 जरी मिळाले तर खूप पैसा मिळालो. मी तुम्हाला जर मेसेजेस दाखवले लोकांचे आमचे की त्यांना कसे पैसे मिळतात आणि कसे कसे ते श्रीमंत होत आहेत, तुम्हाला पटणार नाही एवढे पैसे लोक कमवत आहेत. म्हणजे तुम्हाला मी स्वप्न मोठे दाखवत नाही, मी स्टेप बाय स्टेप जायचं सांगतोय. मी तुम्हाला सांगेन आता टेक्निकल अनालिसिस कडे आपण चाललोय की टेक्निकल अनालिसिस करून आपण कसे स्टॉक ठरवायला पाहिजे. ओके, स्वतः स्टॉक मार्केटमध्ये खूप कंपनी आहेत, मी तुम्हाला सांगितलं 6-7 हजार कंपनी आहेत. त्याच्यातले आम्ही सांगतो टॉप 50 कंपन्यांमध्ये आपण अभ्यास करायला पाहिजे, पैसे गुंतवायला पाहिजे, किंवा ट्रेड करण्यासाठी आपण ह्याचा अभ्यास करणं गरजेचं असेल. निफ्टी 50 म्हणजे इंडियाचे सगळ्यात मोठे 50 कंपनी. आता ह्या 50 कंपन्यांचा आपण एक चार्ट बघू. तो चार्ट बघायच्या आधी मी तुम्हाला शिकवतो की तो चार्ट कसा वाचायचा असतो. तुम्हाला काहीच नॉलेज नसेल तरी तुम्ही 2 मिनिटात शिकाल, एवढं सोपं आहे ते. ओके, आणि कोर्स जर तुम्ही ज्वाईन केला तर विचार करा, एक्सपर्ट होऊन जाल तुम्ही. सो तुम्हाला समजा एखादा स्टॉक खरेदी करायचा आहे, बाय करायचा, खरेदी करणे म्हणजेच बाय करणे. तर एखाद्या स्टॉक मध्ये जर तुम्हाला पैसे टाकायचे असतील तर त्या स्टॉकची प्राइस खाली आलेले पाहिजेत, पडलेले पाहिजेत. म्हणजे एखाद्या प्राइस वरून एखाद्या प्राइस वरती खाली पडलेले दिसायला पाहिजेत. मागच्या काही दिवसांमध्ये प्राइसेस खाली आलेले आहेत, आणि खाली आल्यानंतर तिथे एंडला एक लाल आणि हिरवी कॅन्डल पाहिजे. लक्ष देऊन ऐका, 2 मिनिटात शिकवतो, मग तुम्हाला चार्ट पण दाखवतो. प्राइस खाली आले आणि एंडला तिथे लाल आणि हिरवी कॅन्डल आली की तिथे आपण बाय करू शकतो. मी हे शिकवतोय, लगेच डिसिजन घ्यायला सांगत नाही. प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी कॅन्डल, एवढंच लक्षात ठेवा बाय करायचं. आणि प्राइसेस वर गेले, प्राइसेस वर गेले तर विकता येतं. शेवटी वरती हिरवी आणि लाल कॅन्डल पाहिजे, अशी झाली की विकून द्यायचं. खरेदी करताना प्राइसेस खाली लाल आणि हिरवी बाय करणे, प्राइसेस वर गेले हिरवी नी लाल सेल करणे. ओके, असं मी तुम्हाला आता करंट चार्ट निफ्टी 50चा दाखवतो. ओके, इंटरनेट वरती घेऊन जाऊ, एकच मिनिट द्या मला फक्त. हा चार्ट आहे, तुम्हाला दिसत असेल.
निफ्टी 50 चार्ट आहे. ओके, या चार्ट मध्ये आता मी तुम्हाला जसं शिकवलं पीपीटी वरती त्याच्या हिशोबाने तुम्हाला दाखवतो. मागच्या 3-1 वर्षाचा तुम्हाला 2 ते 3 वर्षाचा मी डेटा दाखवतो. बघा ना का प्राइसेस वरती गेले, शेवटी हिरवी आणि लाल सेल. ओके, प्राइसेस खाली आले, लाल आणि हिरवी बाय. ओके, परत वरती गेले, हिरवी आणि लाल सेल. परत खाली आलं, लाल आणि हिरवी बाय. परत वरती गेले, हिरवी आणि लाल सेल. परत खाली आले, लाल आणि हिरवी बाय. बघा का तसंच घडतंय. परत वरती गेले, हिरवी आणि लाल सेल. परत खाली आल्या, लाल आणि हिरवी बाय. परत वरती, हिरवी आणि लाल सेल. परत खाली, लाल आणि हिरवी बाय. परत वरती, इथं हिरवी आणि लाल सेल. परत खाली, लाल आणि हिरवी बाय. बघा का मी आता तुम्हाला करंट ह्याच्यावरती घेऊन जातो. बघा, वरती गेलं परत सेल, कारण की हिरवी आणि लाल आली. परत खाली, लाल आणि हिरवी बाय. परत आता वरती गेली, इथं हिरवी आणि लाल तयार झाली. आता तुम्ही सांगा इथं काय होईल, म्हणजे ही कॅन्डल अजून कम्प्लीट व्हायची आहे, शुक्रवारी ती कम्प्लीट होते, पण सध्या काय दिसतं तुम्हाला? वरती गेलं, हिरवे आणि लाल आहे, काय होईल? इथून सेल सेल करायचं की बाय करायचं? ओके, संदेश सर, कमलेश सर, आरती मॅम, सहदेव सर, तानाजी सर, तुम्हाला टाइम फ्रेम सांगतो, अपेक्षा मॅम, प्रियंका मॅडम, सगळे सुहास सर, राहुल सर, सगळे सेल म्हणतात. लक्षात येतं तुम्हाला की काहीच बॅकग्राऊंड नसताना तुम्हाला मिळालं हे? कळालं की खाली आलं की हिरवे लाल आणि हिरवी आली की बाय. सेम तसंच घडतंय. ओके, वीकली टाइम फ्रेम वरती आहे. मागच्या 2-3 वर्षांमध्ये सेम असंच घडतंय. कसं काय असं घडतं, सेम कसं काय, तसं मी तुम्हाला शिकवलं तसंच कसं काय गोष्टी होतात, हे कसं काय असं शक्य आहे? तर हे कसं शक्य आहे, मी तुम्हाला सिम्पल एक उदाहरण दाखवतो. की उदाहरण तुम्ही लक्ष देऊन ऐका का, मी तुम्हाला उदाहरण सहित सांगतो, पहिले आधी क्लिअर करतो. मी जसं तुम्हाला कोर्समध्ये शिकवणार आहे तसं तुम्हाला एक अंदाज येतो की आम्ही आधी तुम्हाला थेरॉटिकल सांगतो. थेरॉटिकल म्हणजे तुम्हाला आधी मी सांगतो हे काय आहे, आणि मग तुम्हाला मी प्रॅक्टिकल सांगतो. मी तुम्हाला आता प्रॅक्टिकल दाखवलं, तसंच अजून एक प्रॅक्टिकल दाखवतो. आता थेरॉटिकल सांगतो. तुम्ही ऐकलं का ते युक्रेनवरती बॉम्ब पडला, रशियाने युक्रेनवरती बॉम्ब टाकला. ओके, मग त्याच्यानंतर एक बातमी मोठी आली होती की US मधली एक बँक आहे, ओके, सिलिकॉन व्हॅलीची एक बँक आहे, ती बुडाली. म्हणजे तिथली SBI, आपल्या इंडियामध्ये SBI कशी मोठी बँक आहे, ती बुडाली, त्याच्यामुळे मार्केट पडलं. त्याच्यानंतर त्यांचे जे डिपॉझिट्स असतात त्याचे रेट्स कमी झाले. ओके, टॅक्सेशन रेट्स कमी झाले त्याचे, त्याच्यामुळे मार्केट पडलं. त्याच्यानंतर आता जे वर्ल्ड वॉर, सॉरी वर्ल्ड वॉर म्हणतो आपल्याला, बघा आता बॉम्ब वगैरे चालू आहे तिथं गाझामध्ये वगैरे, त्याच्यामुळे मार्केट पडलं. त्याच्यानंतर हे सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत, म्हणजे ह्याच्या आधी 2-3 वर्ष आधी करोना आला होता, करोनामुळे मार्केट पडलं, असे सगळे हे बातम्या येतात. ह्या सगळ्या बातम्या तुम्ही जर बघितल्यात आणि त्याच्यानंतर मार्केट पडतं असं सांगतात, पण तुम्ही बघा की ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करून केलेल्या आहेत. म्हणजे करोना हा प्लॅन करून आणलेला आहे, नैसर्गिक नाहीये. युक्रेननी युक्रेनवरती बॉम्ब पडला हा नैसर्गिक नाहीये, हा प्लॅन करून टाकलेला आहे. म्हणजे बँक बुडलेली असो किंवा बॉम्ब टाकणं असो किंवा करोना असो, ह्याचे प्लॅनिंग असतात, हे अचानक भयानक घडत नाहीत. म्हणजे जर रशियाला बॉम्ब टाकायचं युक्रेनवरती तर ते विचारपूर्वक प्लॅन करून टाकतात. असं अचानक सकाळी उठले चला आज बॉम्ब टाकू असं होत नाही, प्लॅनिंग असते. म्हणजे याचा अर्थ काय की आतल्या लोकांना माहीत असतं की ते कधी बॉम्ब टाकणार आहेत, कधी बँक बुडवणार आहेत, कधी प्रॉब्लेम आणणार आहेत, आतल्या लोकांना माहीत असतं. तर ते आतले लोक जेव्हा त्याच्या हिशोबाने बाईंग सेलिंग करतात, त्याच्या हिशोबाने हे अनालिसिस बनतात, हे चार्ट बनतात. हे चार्ट बनले की सर्वसामान्य व्यक्तीला त्या बातम्या माहीत नसतात जोपर्यंत बाहेर येत नाहीत. तर त्या व्यक्तीला हे जर शिक्षण घेतलं तर ते कळेल की बॉम्ब पडायच्या आधी किंवा करोना यायच्या आधी इथं कळेल. मी आता ह्याच्यात वेळ कमी आपल्याकडे, नाहीतर मी तुम्हाला ह्याच्यात दाखवलं असतं की बॉम्ब पडायच्या आधी हे सगळं कसं होतं. सो तुम्हाला मी आपलं एक इंडियाच्या एका स्टॉकचं तुम्हाला उदाहरण दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही अडानी एंटरप्राइजेस, अडानी ग्रुप ऐकला असेल. जे अडानी ग्रुपमध्ये हिंडसबर्ग नावाच्या कंपनीनी एक रिपोर्ट आणला होता की ही कंपनी फ्रॉड आहे आणि हे सगळं इथं प्रॉब्लेम चालू आहेत, हे तुम्हाला ऐकलं असेल. तुम्ही हिंडसबर्ग नावाच्या एका कंपनीनी अडानी वरती एक रिपोर्ट जाहीर केला होता ज्याच्यामुळे स्टॉक याचा पडला होता, आठवतोय तुम्हाला? ऐकलंय कधी? यस नो सांगू शकता? हिंडसबर्ग नावाच्या कंपनीनी अडानी ग्रुप वरती अशी रिपोर्ट आणली होती, खूप बाजार झाला होता त्याचा, राईट? सो ते कधी झालं होतं, ते रिपोर्ट कधी आला होता? तर तो रिपोर्ट आला होता जानेवारी 2023 मध्ये.
हे जे इथं मार्केट पडलेलं दिसतंय ना तुम्हाला, बघा इथं म्हणजे ह्याचे स्टॉक्स पडलेले दिसतात, हे लाल कलरचे कॅन्डल एवढे, हे तो रिपोर्ट न्यूज मध्ये आल्यानंतर धडाधड मार्केट पडलं होतं, याचे प्राइसेस खाली गेले होते. ओके, पण तुम्ही बघा ह्या स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे हे प्राइसेस वरती गेले, आणि वरती गेल्यानंतर इथं तुम्ही जर बघितलं तर हिरवी आणि लाल कॅन्डल आलेली, सेलिंगचा सिग्नल आलाय. सेलिंगचा सिग्नल कधी आलाय हा सिग्नल सेलिंगचा, तुम्ही जर बघितलं इथं कर्सर ठेवून, तर तो डिसेंबर 2022 मध्ये सिग्नल आलाय. डिसेंबर 2022 मध्ये हिंडसबर्गची रिपोर्ट आलेली नव्हती. आता हिंडसबर्ग कंपनी जेव्हा ही रिपोर्ट जाहीर करणार आहे, न्यूज मध्ये याचा सगळा बवाल होणार आहे, त्याच्या आधी आतल्या लोकांना माहित असेल हिंडसबर्ग कंपनीचं काम काय आहे, की असे रिपोर्ट आणणे आणि त्यांच्या इन्व्हेस्टरला सांगणे की आता तुम्ही हे स्टॉक्स विका, आणि खाली पडले की त्याच्यानंतर त्याचा फायदा होतो त्यांना. तर ते रिपोर्ट बाहेर पडायच्या आधी इथं डिसेंबर मध्ये तिथं सिग्नल आला. का? कारण की त्या आतल्या लोकांनी ते डिसिजन घेतलं होतं, तिथून पडले. ओके, स्टॉकचे प्राइसेस पडले आणि इथे येऊन बघा शेवटी इथं लाल आणि हिरवी कॅन्डल आली, बाईंगचा सिग्नल आपल्या हिशोबाने बाईंगचा सिग्नल आला. हा कधी आला सिग्नल, तुम्हाला तारीख दाखवतो. हे सिग्नल आला फेब्रुवारी 2023 मध्ये, सिग्नल आला फेब्रुवारी मध्ये बाईंगचा सिग्नल आला. आता तुम्हाला माहित आहे यांना सुप्रीम कोर्टनी क्लीन चिट दिली कधी, तर मे 2023 मध्ये, मे मध्ये क्लीन चिट मिळाली. तर क्लीन चिट मिळणार ह्याची सेटिंग त्यांनी आधीपासून लावलेली असेल. तर ही क्लीन चिट मिळायच्या आधी आतल्या लोकांनी बघा इथं बाईंग सुरू करून दिली होती फेब्रुवारीमध्ये. सो फेब्रुवारीमध्ये हे जर का सिग्नल तुम्हाला कळालं असतं तर आतापर्यंत एवढे फायदे झाले असते इथून तिथपर्यंत. हे असं असतं म्हणजे न्यूज पब्लिक मध्ये यायच्या आधी आतल्या लोकांना माहीत असते आणि ते त्याचे फायदे घेतात. मग आपण जर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्याला इझिली या गोष्टी वापरता येतात, आणि हे वापरून आपल्याला कळेल की कधी इन्व्हेस्टमेंट करायची आणि कधी नाही. जर तुम्हाला हे 2 मिनिटात मी चार्ट शिकून ह्या सगळ्या गोष्टी दाखवून देऊ शकतो, तर विचार करा तुम्ही कोर्सला आलात तर काय काय गोष्टी तुम्हाला शिकता येतील. सो अजून तुम्हाला मी काही गोष्टी सांगतो की तुम्हाला आमच्याकडून काय काय अजून मिळणार आहे. सो आम्ही काय केलंय की ह्या सगळ्या गोष्टी इझिली वापरून पैसे कमवण्यासाठी आम्ही एक ऍप बनवलेलं. ओके, फिनांथ्रोपिस्ट नावाचा ऍप आहे, हा फ्री आहे. तुम्ही कोर्सला आलात की ह्याचा वापर कसा करायचा तुम्हाला आम्ही कोर्स मध्ये शिकवतोच. तर त्याच्यात काय आहे तुम्हाला मी ते सांगतो की काही कॅल्क्युलेटर बनवलेले आहेत. ओके, सो पहिलं कॅल्क्युलेटर पिवोट नावाचं आहे. पिवोट कॅल्क्युलेटर कसलं आहे, तर आता आपण काय बघितलं की प्राइसेस वर गेले, लाल आणि हिरवी कॅन्डल आली की खाली पडू शकतो. ओके, किंवा हे लाल आणि हिरवी आली की वरती जाऊ शकतो, वरती गेल्यानंतर हिरवी लाल आली की खाली पडू शकतो, हे आपण बघितलं. पण खाली पडू शकतो म्हणजे किती पडेल, आणि वरती जाणार असेल तर किती जाईल, म्हणजे हा वरती जर चुकून वरती गेला तर किती पॉईंट जाईल आणि खाली गेला तर किती पॉईंट पडेल, ह्याचा अंदाज काढून तुम्हाला पिवट कॅल्क्युलेटर रेडीमेड उत्तर, म्हणजे उभ्या एखादा स्टॉक वरती गेला तर किती आणि खाली गेला तर किती, हे तुम्हाला ह्याचं कॅल्क्युलेशन करून देईल, असं कॅल्क्युलेटर रेडीमेड बनवून दिलंय. त्याच्यानंतर दुसरा आहे फिबोनाची. आता एखादा स्टॉक खाली पडला तर तिथून तो वरती कधी येतो, तो सिग्नल तिथं तो देतो. बघा इथं डायरेक्ट बाय इथं करायला पाहिजे, ह्या प्राइसला तुम्ही बाय करायला पाहिजे, असं रेडीमेड उत्तर तो देतो. जर वरती गेला तर खाली पडणार असेल तर सेल कुठं करायचं ते सांगून देतो रेडीमेड. ओके, त्याच्यानंतर इन्फ्लेशन. इन्फ्लेशन म्हणजे काय, महागाई. महागाई जशी जशी वाढते त्याच्या हिशोबाने जर आपण इन्व्हेस्टमेंट कुठे केले तर ती वाढली तर किती वाढणार आहे, किती किती फायदे होऊ शकतात. तर समजा तुम्ही 1,00,000 रुपये कुठेतरी इन्व्हेस्ट केले तर 10 वर्षानंतर त्याची काय व्हॅल्यू असणार आहे. 1,00,000चे 10 वर्षानंतर 3-4 लाख होतील, पण 3-4 लाख रुपयेची तेव्हा व्हॅल्यू किती असेल 10 वर्षानंतर, ते तुम्हाला शिकवणार हा कॅल्क्युलेटर आहे. ती तुम्हाला एक्झॅक्टली दाखवतो की तिची व्हॅल्यू किती असणार आहे. आता सगळ्यात महत्वाचं, तुम्ही हे ऐकलेलंच आहे की शेअर मार्केट रिस्की आहे, तर रिस्क कॅल्क्युलेट कशी करायची, रिस्क मॅनेज कशी करायची, ह्याचं सगळ्यात महत्वाचं लक्ष देऊन ऐका. खूप महत्वाची गोष्ट शिकवतं. समजा एखादा स्टॉक आहे 100 रुपयाच्या रेंजला, 100 रुपये प्राइस आहे त्याची. ओके, आता 100 रुपयाला तुम्ही त्याला बाय करायचं ठरवलं, खरेदी करायचं ठरवलं, तर ते खरेदी करायच्या आधी तुम्हाला ह्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये कळेल की 100 ला बाय केलं तर तो वरती कितीला किती पर्यंत जाऊ शकतो, तर बाबा 110 रुपये जाऊ शकतो, म्हणजे 10-1 रुपयाचा फायदा होण्याचे चान्सेस दिसत आहेत, गॅरंटी नाही चान्सेस आहेत. आणि खाली जर पडला तर 5 रुपये खाली जाऊ शकतो, म्हणजे 5 रुपयाची रिस्क आहे, 5 रुपयाच्या रिस्क वरती 10 रुपये कमवण्याचा चान्स आहे. असं जर तुम्हाला एंट्री करायच्या आधी, बाय करायच्या आधी जर तुम्हाला कळालं तर तुम्ही ह्याचं डिसिजन घेऊ शकाल, येस नो सांगू शकता मला. ओके, घेऊ शकता डिसिजन, येस. सगळे तुम्ही येस म्हणताय, लक्षात येतं तुमच्या
की हे एंट्री करायच्या आधी तुम्हाला दाखवून देतो की किती रिस्क आहे किती नाही. ह्याच्यानंतर सपोज तुम्ही ही अनालिसिस करताय आणि एका स्टॉकचं असं लक्षात आलं की रिस्क 20 रुपयाची दिसते, म्हणजे लॉस झाला तर 20 रुपये आणि प्रॉफिट झाला तर 10 रुपये असं दिसतंय, तर तुम्ही हे बाय कराल का? येस नो सांगाल मला. नो, ऑब्व्हियसली नो, राईट? तुम्ही बाय करणार नाही, नो म्हणताय. जे लोक हे रिस्क मॅनेजमेंट शिकत नाहीत, जे लोक हे एंट्री करायच्या आधी हे अनालिसिस करत नाहीत, ते लोक लॉसेस करून बसतात आणि लॉस झाल्यानंतर म्हणतात शेअर मार्केट सट्टा बाजार आहे, भंगार आहे, शेअर मार्केट आपल्यासारख्या लोकांसाठी नाही, आपण आपली नोकरी भली, आपण भलं असे सांगत असतात. ही एंट्री करायच्या आधी अनालिसिस करता येतात. शेअर मार्केट हे एकमेव असा बिझनेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पैसे लावायच्या आधी हे अनालिसिस करू शकता आणि हे अनालिसिस आपले 70 ते 80% बरोबर निघतात. जर ह्याच्यात लॉस झाला तर तुम्ही ठरवताय, म्हणजे समजा 100 रुपयाला तुम्ही बाय करायचं ठरवलं तर तुमचा 5 रुपये लॉस होऊ शकतो हे दिसतंय, म्हणूनच तुम्ही एंट्री करताय. 5 रुपये लॉस झालं तुम्हाला माहित आहे, 5 रुपयाचा लॉस घेऊन तुम्ही बाहेर पडले, ओके ठीक आहे चला लॉस झाला पुढच्या वेळेला ट्राय करू, अजून जर प्रॉफिट झाला तर 10 रुपये ते घेऊन तुम्ही बाहेर पडू शकता. हे तुम्हाला आधीच अनालिसिस करता येतं, ही ताकद आहे या शिक्षणाची. जे लोक हे करत नाहीत ते घालून बसतात आणि मग शिव्या घालतात की शेअर मार्केट आपल्या कामाचं नाही आणि ते जुगार आहे. म्हणून ज्या लोकांना लॉसेस झालेले त्यांनी हे शिक्षणच घेतलेलं नाही की स्टॉप लॉस किती असावा, टार्गेट किती असा, ते तुम्हाला कळेल. आता अजून एक कॅल्क्युलेटर आहे याच्यामध्ये, गॅन 9 नावाचं. गॅन 9 काय आहे? तर गॅन नावाची हे जी स्ट्रॅटेजी आहे ही जगातली सगळ्यात सुप्रसिद्ध स्ट्रॅटेजी मधली एक आहे. तुम्ही जर गुगलमध्ये जाऊन सर्च केलं की आत्तापर्यंत सगळ्यात जास्त पैसे कमावणारे ट्रेडिंग मधून कोण लोक आहेत जगात, तर तुम्हाला 10 नावं दिसतील जगातले सगळ्यात जास्त पैसे कमावणारे ट्रेड करून. त्याच्यात 2 नंबरचं नाव आहे विलियम डेल्बर्ट गान, म्हणजे WD गान, विलियम डेल्बर्ट गान, WD गान. ही थेरी तुम्हाला, ही स्ट्रॅटेजी शिकायची असतील तर बाजारात तुम्हाला लाखो रुपयाची फीस द्यावी लागते. हिची पुस्तकं सुद्धा 25,000, 50,000, लाख लाख रुपयाची पुस्तकं आहेत. सो तुम्हाला ही स्ट्रॅटेजी आम्ही शिकू ह्याच पैशात 8,000 मध्येच, जिची अॅक्युरेसी खूप भारी आहे, ह्याच्यात लेवल्स वगैरे कळतात. मग हे सगळं शिकून तुम्ही 500 रुपये, 1,000 रुपयापासून सुरुवात करू शकता. कमवताना पहिले किती येतील? 10 रुपये येतील, 2 रुपये येतील, 5 रुपये येतील, 20 रुपये येतील. तुम्हाला 10 रुपये कमवता आले तर समजून घ्या एका शेअरच्या मागे 10 रुपये, 2 शेअरच्या मागे 20 रुपये होतात. त्याच स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही 100 शेअर घेतले की त्याचेच 1,000 रुपये होतील, त्याच स्ट्रॅटेजीमध्ये. वेगळं काहीच नाही. शेअर मार्केटचा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला 100 रुपये कमवायला पण तेच आणि 1,000 रुपये कमवायला पण तेच आणि 1 लाख रुपये कमवायला पण तेच करावं लागतं, फक्त पैसे वाढवायला लागतात. सो सुरुवात करताना 2-500, 500, 1,000 रुपयांनी सुरुवात करायची. जर जमलं तर ठीक, नाही जमलं तर सोडून द्यायचं. बाकीच्या गोष्टी आहेत ट्रेडिंगच्या व्यतिरिक्त, बाकीच्या गोष्टी त्याच्यात रिस्क कमीत कमी असते. सो ह्या सगळ्या ऍपमधून तुम्हाला काय मिळणार आहे तर छोटा प्रॉफिट मिळू शकतो, मोठा प्रॉफिट मिळू शकतो, छोटे लॉसेस होऊ शकतात, मोठे लॉसेस होऊ शकत नाहीत. जर आगाऊपणा केला तर मोठे लॉसेस होतात, मग ते तुमच्या हातात आहे. कारण की नियम सगळे तुम्हाला आम्ही सांगून देऊ, ते नियम तुम्ही जर तोडले तर तुम्हाला दंड लागणारच आहे. जसं सिग्नल तोडला आणि पोलिसांनी धरलं तर काय होतं, ते सेम शेअर मार्केटमध्ये होते. नियम फॉलो केले नाही तर तुम्हाला त्याच्यावरती दंड लागतो, मग लॉसेस होतात. तर ती आपलीच चूक असू शकते. जर तुम्ही नियम फॉलो केले तर छोटा प्रॉफिट, मोठे प्रॉफिट, छोटे लॉसेस हे होण्याचे चान्सेस आहेत. आता हे सगळे वापरणारे लोक कसे काम करतात तुम्हाला त्याचं उदाहरण दाखवतो. ओके, माझी सुरुवात सर 2-5 हजार रुपयांनीच केली होती मी. ओके, सो लोक कसे कमवतात बघा. आता एक मॅडम आहेत, डॉक्टर आहेत, डॉक्टर पूनम पाटील म्हणून. ओके, यांनी एक स्क्रीनशॉट पाठवला, 2332 रुपये कमवलेत डॉक्टर पूनम पाटील, 2332 रुपये कमवले 2 ट्रेड करून. आणि त्यांनी एक खाली लिहिले बघा, 15 मिनिट ट्रेड बिफोर स्टार्टिंग सर्जरी, थँक यू टीम फिलांथ्रोपिस्ट अँड मार्केट. 15 मिनिटांमध्ये एका सर्जरीला जायच्या आधी वेळ होता, 15 मिनिटात ट्रेड केलं आणि 2300 रुपये कमवले. आता मी तुम्हाला काय सांगायचा प्रयत्न करतो, तुम्हाला अजून एक उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. बघा, हे एक ट्रेडेड वाईल प्लेइंग क्रिकेट ऑन MGM ग्राउंड. क्रिकेट खेळायला गेले होते, बॅटिंगचा नंबर लागायचा होता, पॅव्हलियन मध्ये बसल्या बसल्या 1700 रुपये कमवून घेतले. आता हे काय सांगायचा प्रयत्न करतोय मी की आपल्याला जेव्हा वेळ मिळतो, तुमची मीटिंग असेल त्याच्या आधी वेळ आहे, तुम्ही जेवण बनवताय त्याच्या आधी वेळ आहे, किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय त्याच्यात वेळ आहे, तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही काय करता? रील्स बघणे, फॉरवर्ड करणे, फोनवर बोलणे, कॉमेडी व्हिडिओज बघणे, हेच काम करतो आपण. आपण त्याच वेळेत जर आपण ट्रेडिंग शिकलो आणि त्याचा अभ्यास केला तर त्याच वेळेत आपण 50, 100, 200, 500 रुपये कमवू शकतो, 1,000, 2,000 रुपये कमवू शकतो.
फर्स्ट मी जर तुम्ही दिवसाला 500 हजार रुपये जरी कमवायला लागले तरी तुमचं आयुष्य खूप बदलेल. तुम्ही पगारामधून जे कमवत आहे त्याच्या व्यतिरिक्त 5-10 हजार रुपये जरी एक्स्ट्रा यायला लागले तर तुमचं आयुष्य बदलायला लागेल. लोक कसे कमवतात बघा, इथं हा बघा एक स्क्रीनशॉट. दवाखान्यात बसलेले आहेत, ओके, ऍडमिटेड माणूस, सलाईन लावलेला आहे, हे बघा. डिअर फॅमिली, टुडेज ट्रेड आर डन इन हॉस्पिटल विथ सलाईन, 24 हजार प्लस कमवले. 24 हजार एक ऍडमिट असलेला माणूस. हे सगळं काय दाखवायचा प्रयत्न करतोय मी, की हे एवढं सोपं आहे की जर तुम्ही हे शिक्षण घेऊन रूल फॉलो केले तर एवढे इझिली पैसे कमवू शकाल. ओके, सो लोक त्यांचे स्वप्न कसे पूर्ण करतात बघा. मोबाईल घेतात बघा, सॅमसंग फोल्ड 5G, 1.5 लाखाचा मोबाईल घेतला, गाडी बघा. दिवाळी दसऱ्याच्या वेळेला हे 4 डशे समोर ठेवून, लॅपटॉप समोर ठेवून त्याची पूजा केली जाते. घरं घेतात लोक बघा, फायनली ड्रीम कम ट्रू, माय हाऊस इन नासिक. लोक कार घेतात, त्यांची इच्छा पूर्ण करतात. का? कारण की ते अपेक्षाच्या हिशोबाने पैसे कमवत आहेत. हे तर मोठे मोठे झाले. तुम्हाला सिंपल एक गोष्ट दाखवतो, हे बघा. अक्षय आहेत, अक्षय नाव आहे यांचं, येवलाचे शेतकरी. त्यांना 1820 रुपये कमवले बघा, 1820. इथं बघा, फावडा आणि डायरी पेन शेतात काम करतानाचा फोटो टाकलाय आणि काय लिहिलंय, फिनांथ्रोपिस्टमुळे शेतात काम करता करता मार्केट, स्टॉक मार्केटमधून पेमेंट चालू झाले, स्टॉक मार्केटमधून पैसे कमवत आहेत. तुम्ही हे सर्च करून बघू शकता आम्हाला गुगलवरती, फेसबुकवरती. आमचे लोक काय म्हणतात बघा, इथं 2000 पेक्षा जास्त रिव्ह्यू आहेत, 5 स्टार रेटिंग आहे आम्हाला. हे नकली नाही आहे, तुम्ही जाऊन वाचलं तर लोकांनी स्वतःची स्टोरीज टाकलेले आहेत की आम्हाला काय मिळालं, कसं शिकलो. जर एवढे हजारो लोक सांगतायत तर हे खरंच बदल घडण्याचा कार्यक्रम आहे. ह्याच्यातून लोक पैसे कमवत आहेत, लॉसेस होतात, छोटे लॉसेस होतात, ते कंट्रोल करता येतात. लोक तुम्हाला सांगतो, आजच एक मेसेज आलेला आहे, मी तुम्हाला कदाचित इथे दाखवू शकलो असतो तर बरं झालं असतं. 42 दिवस, 42 का 44 दिवस झाले, 42 दिवस झाले, एकही दिवस लॉस मध्ये नाही. 42 दिवसापासून एकही दिवस लॉस नाही. असे रिझल्ट आहेत. हे झिरो नॉलेजवाले आहे का, ज्यांना काहीच कळत नाही असे लोक हे करतायत. कंटिन्युअसली पैसे कमवतात, लॉसेस होतात छोटे असतात, प्रॉफिट होतात छोट्यांपासून सुरुवात होते, 10-20 रुपयापासून सुरुवात होते आणि कधी लाखापर्यंत पोहोचायला कळणार पण नाही. हे कुणालाही शक्य आहे ज्याची इच्छा असायला पाहिजे त्याची. सो म्हणजे इन शॉर्ट आम्ही काय करायचा प्रयत्न करतोय तर होलिस्टिक अप्रोच आहे आमचं. म्हणजे काय की सर्वांगीण विकास कसं होऊ शकतो, तर पहिले तुम्हाला आम्ही एक ऑफर दिली की आमच्या आमचा कोर्स आहे 8000 रुपयाचा ऑनलाइन. तुम्हाला आम्ही सगळे व्हिडिओज देऊ, 32 पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत आमचे. 8000 मध्ये आम्ही तुम्हाला तो कोर्स देऊ. सो तुम्ही तो कोर्स, म्हणजे तुम्ही सेमिनार केलात त्याच्यानंतर कोर्स, कोर्स करणं का बरं गरजेचं आहे, कारण की तुम्ही जेव्हा पैसे देता तेव्हा तुम्ही सिरियसली काही गोष्ट खरेदी केली की त्याचा वापर कराल. तुम्हाला जर फ्री मध्ये मिळालं तर त्याचा वापर करणार नाही तुम्ही सिरियसली. मग तुम्ही हे 8000 भरले की तो कोर्स करायचा, कोर्स केला ऑनलाइन सगळं, ते कोर्स करायचं. त्याच्यामध्ये काही प्रश्न असेल ते विचारू शकता, कॉल करू शकता, मेसेज करू शकता, सगळं अवेलेबल आहे. तुम्हाला रेकॉर्डिंग सगळी मिळते. मग त्याच्यानंतर तुम्हाला डीमॅट मध्ये कसं ट्रेड करायचं, डीमॅट अकाउंट कोणता असायला पाहिजे, असेल तर तो कसा वापरायचा, काय सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही शिकू. त्याच्यानंतर मार्केट अनालिसिस सेशन, रोजचे मार्केट अनालिसिस सेशन्स आम्ही रोजच्या रोज घेतो. लाईव्ह मार्केट ट्रेडिंग कसे करायचे त्याचे सेशन्स घेतो. तुम्हाला लाईफ टाईम सपोर्ट, हे सगळं लाईफ टाईम तुम्हाला आणि तुमच्या घरातल्यांना एकाच्या फीज मध्ये सगळे घरातले तुम्ही करू शकाल. ट्रेडर इन्व्हेस्टर श्रीमंत बनण्याचे आणि सक्सेसफुल बनण्याचा हा मार्ग तुम्हाला आम्ही देतोय, हे अवेलेबल आहे. सिंपल सिंपल काय माहितीये का, की तुमच्यासाठी आम्ही उभे आहोत, तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल आहोत, की 8000 रुपये भरून तुम्हाला आम्ही ह्या सगळ्या गोष्टी देणार आहोत. ओके, सो तुम्ही हा कोर्स 2 दिवस बसून पण संपवू शकता, रोज 2-2 तास करून तुम्ही आठवड्याभरात पण संपवू शकता. तुमच्याला तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं तुम्ही हे करून करून कम्प्लिटली, म्हणजे प्रॅक्टिकल तुम्हाला लक्षात येईल की प्रॅक्टिकल तुम्हाला या सगळ्या गोष्टी करता येतील आणि तुम्ही हे आमच्या सपोर्टनी रियालिटीमध्ये हे घडवून आणू शकाल. सो तुम्हाला सिंपल एक प्रश्न विचारायचा आहे की बाबा माझ्या आयुष्यात अशी किती लोक आहेत जे 8000 रुपये घेऊन एवढी हेल्प करायला तयार आहेत, माझी आणि माझ्या घरातल्यांची प्रगती करायला तयार आहेत. किती लोक आहेत तुमच्या तुमच्या आयुष्यात असे लोक जे 8000 मध्ये हे अलाउड टाइम तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहेत? आहेत कुणी असं जे तुम्हाला हे सगळं करायला तयार असतील? किती लोक आहेत असे? झिरो, कुणीच नाही, एक सुद्धा नाही, नसतात. कारण की कुणाला कळत नाही, कुणाला माहितच नाही हा प्रॉब्लेम आहे. सो तुम्ही हा प्रश्न विचारणे स्वतःला. मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ दाखवतो 10 सेकंदचा, बघा हा प्रश्न विचारा तुम्ही स्वतःला. 90% लोगों की लाइफ में ना कोई ये बोलने वाला नहीं कि मैं हूं तू कर, तो जिसकी जिंदगी में वो है ना उसको बहुत शुक्रगुजार होना चाहिए. जर तुमच्या आयुष्यात कोणी नसेल आणि तसा व्यक्ती, म्हणजे मी तुम्हाला वाटेल कदाचित मी खूप जास्त मोठं बोलतो माझ्याबद्दलच,
पण तुम्ही हा विचार करायला पाहिजे, मी आणि माझी टीम आम्ही 6 वर्षापासून हजारो लोकांना, महाराष्ट्राच्या लोकांना हे करत आलोय, शिकवत आलोय, सपोर्ट करत आलोय. तुम प्रत्येक गावात, तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं असं एकही गाव, एकही खेडं, असं एकही शहर नाही जिथे मध्ये आमचे पार्टिसिपंट नाही. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, रिव्ह्यू बघू शकता गुगल फेसबुक वरती. परत मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो, बघा हा व्हिडिओ काय बनतात बघा. 90% लोगों की लाइफ में ना कोई ये बोलने वाला नहीं कि मैं हूं तू कर, तो जिसकी जिंदगी में वो है ना उसको बहुत शुक्रगुजार होना चाहिए। खरंच असे लोक नसतात जे सांगतात की मैं हूं तू कर, मी आहे. खरंच सांगतो आम्ही आणि आमची टीम आम्ही आहोत तुमच्या बरोबर, तुम्ही हे करू शकता. नाही झालं तर काय होईल, जास्ती असं 8,000 रुपये जातील, त्याच्या पलीकडे काय होणार आहे? खाण्यापिण्याचे वांदे होत असतील तर करू नका, पण आयुष्य बदलू शकतं. नाइनटी परसेंट लोग तुम्हाला आम्ही सिलेबस मध्ये, आमच्या कोर्सच्या सिलेबस मध्ये काय काय आहेत ते सांगतो. त्याच्यानंतर तुम्ही कोर्स रजिस्टर करू शकता आणि माझ्याशी बोलू शकता 1-to-1 समोर. ओके, सो ऑनलाईन कोर्स आहे, तुम्हाला सगळं हे रेकॉर्डिंग मध्ये मिळणार आहे. तुमच्याकडे कायम स्वरूपी लाईफ टाईम तुमच्याकडे असणार आहे, आम्ही किती कधीच बंद करणार नाहीये. तुम्ही तुमच्या घरातल्यांना एकाच्या पैशामध्येच सगळेजण तुम्ही करू शकता, प्रश्न विचारू शकता, कॉल करू शकता, सगळं आहे. थेरॉटिकली सगळ्या सगळ्या गोष्टी शिकू, हे नेमकं काय आहे बेसिक पासून. झिरो नॉलेज असलेल्या लोकांना खूप फायदा होतात उलट, कारण की इंडियामध्ये जवळजवळ 90% लोकांना याची माहितीच नाही. सो बेसिक पासून सगळ्या गोष्टी शिकू, सगळ्या गोष्टी शिकवल्यानंतर प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कसं करायचं ते सांगू. म्हणजे काय, शेअर मार्केट काय, कमोडिटी मार्केट काय, बेसिक टू ॲडव्हान्स लेवलला इन्कम कसे उभे करू शकतो आपण, प्रायमरी मार्केटमधून कसे पैसे कमवायचे, सेकंडरी मार्केटमधून पैसे कसे कमवायचे, चार्ट अनालिसिस कसे करायचे, एंट्री कधी करायची, स्टॉप लॉस किती असायला पाहिजे, तुम्ही कसं ह्याचे अनालिसिस करून ठरवायला पाहिजे, इक्विटी असेल, डेरिव्हेटिव्ह असेल, फ्युचर मार्केट असेल, ऑप्शनचे बेसिक्स असतील, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फंडामेंटल कंपनीचे कसे बघायचे, कसे ठरवायचे कंपन्या, शॉर्ट टर्म लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट कसे करायचे, पोर्टफोलिओ कसे बनवायचे, पोर्टफोलिओ असतील तर त्याच्यामध्ये काय करेक्शन करणं गरजेचं आहे, कसे वाढवायला पाहिजे पोर्टफोलिओ, सायकोलॉजी सक्सेसफुल बनण्याची कशी असायला पाहिजे. तुम्हाला सांगतो सायकोलॉजी सेशनमध्ये 2-1 तासांचं सेशन असतं ते, त्या सायकोलॉजी सेशनमध्ये तुम्ही कितीही प्रॉब्लेम मध्ये असाल, लोन आहे तुमच्यावरती, तुम्हाला तब्येतीचा प्रॉब्लेम आहे, हेल्थचे इश्यूज आहेत, बिझनेसचे प्रॉब्लेम आहेत, रिलेशनचे प्रॉब्लेम आहेत, ट्रेड मध्ये सक्सेस मिळत नाही, काही प्रॉब्लेम असो, किती मोठ्या प्रॉब्लेम मध्ये असाल, तुम्ही 6 महिन्यात बाहेर येऊ शकाल जर सायकोलॉजी सेशन मी जसं सांगेन तसं जर वापरलात तर. मी जे सांगेन तसं तसं तुम्ही जर केलं, 6 महिन्यात तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम मधून बाहेर पडू शकता, एवढी ताकद आहे सेशन मध्ये. या सगळ्या गोष्टींची तुम्हाला रेकॉर्डिंग मिळणार आहे. प्लस कोर्स झाल्यानंतर रोजचे मार्केट अनालिसिस सेशन, लाईव्ह मार्केट अनालिसिस सेशन आठवड्यातून 2 वेळा, डीमॅट अकाउंट मध्ये कसं ट्रेड करायचं त्याचे सेशन, आणि तुम्ही पर्सनली माझ्याशी बोलू शकता, पर्सनल माझ्याशी मीटिंग करू शकता, कायम अवेलेबल असणार आहे तुम्ही. ओके, इवन संडे मध्ये सुद्धा, संडेला सुद्धा आम्ही अवेलेबल असतो. सो ज्यांना कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी तुम्ही QR कोड स्कॅन करून पैसे भरू शकता. इथे UPI नंबर दिलेला आहे, ह्या नंबरवरती पण तुम्ही पैसे भरू शकता. 8,000 रुपये इन्क्लुडिंग GST आहे. आणि ज्यांना मला प्रश्न विचारायचे आहेत ते हँड रेस करा, तिथे समोर बघा रिएक्शन लिहिलेलं असेल, रिएक्शन त्याला क्लिक करा आणि हँड रेस करा. सो तुम्हाला सांगून देतो क्लिअरली, ज्या लोकांना हे कोर्स करायचं आहे, 8,000 रुपये फीज आहे, QR कोड आहे, UPI नंबर आहे, आणि चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला एक लिंक आलेली आहे, बघा चॅटबॉक्स मध्ये एक लिंक आली, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड मधून पण भरू शकता. तिथे तुम्हाला EMI ची फॅसिलिटी आहे. ज्यांना कॅश भरायचं, म्हणजे इथं जीपे फोन पे वगैरे करायचंय मराठीमध्ये शिकवणार आहे, ज्यांना जीपे फोन पे करायचं आहे ते लोक 8,000 आत्ता भरू शकत नाही, 4,000 भरा, 4,000 आत्ता भरा, 4,000 तुम्ही जेव्हा भराल तुम्हाला कोर्स तेव्हा मिळेल, जेव्हा 8,000 तुम्ही कम्प्लीट कराल तेव्हा तुम्हाला हा कोर्स मिळेल. सो आजची ऑफर, 28,000 कोर्स तुम्हाला 8,000 मध्ये मिळतोय आत्ता पुरता फक्त, ह्याच्यानंतर परत मिळणार नाहीये. सो ही ऑफर तुमच्यासाठी आहे. जे लोक पैसे भरतील त्यांनी स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नये, खाली दिलेल्या नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. ओके, आणि ज्या लोकांना प्रश्न विचारायचे त्यांचे मी प्रश्न घेतो. जे लोक स्क्रीनशॉट पाठवत आहेत त्यांचे स्क्रीनशॉट पण मी दाखवतो, 1 मिनिट द्या मला फक्त. ओके, मी 1 मिनिटासाठी स्क्रीनशॉट इथे चालू करतो, म्हणजे ज्या लोकांनी पैसे भरले त्यांना मला थँक्यू पण म्हणता येईल. 1 मिनिटं द्या. बाकी रजिस्ट्रेशन ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांचे मी त्यांना अनम्यूट पण करतो. ओके ओके, काही लोक प्रश्न विचारतात तर त्यांना मी अनम्यूट करतो, 1 मिनिट द्या. ओके
एकच मिनटं द्या, मी तुम्हाला अनम्यूट करतो, आपण प्रश्न उत्तर घेऊ, काहीच प्रॉब्लेम नाही, सगळ्यांशी बोलतो मी. ओके सो अभय सर थँक्यू फॉर द पेमेंट, दुर्वा मॅडम थँक्यू फॉर द पेमेंट. ओके सगळे, संदेश सर तुम्हाला अनम्यूट केले, विचारा काय प्रश्न असेल तर. थँक्यू सर फॉर बिईंग विथ मी फ्रॉम लास्ट 1 आवर, थँक्यू थँक्यू सो सर, मच. आणि मराठी लोकांना तुम्ही खूप सपोर्ट करता, याबद्दल तुमचं अभिनंदन. प्रश्न असा होता की तुमच्या ऑनलाईन ज्या बॅचेस असतात जी सर. त्या वीकमधून तुम्ही सांगितलं की दोन दोन वेळा असतात, तर त्या कधी सेशन्स होतात, संध्याकाळच्या वेळेला नाही नाही की नाही मॉर्निंग आवर्समध्ये? नाही सर, तुम्हाला आम्ही जे जे कोर्स आहे ते रेकॉर्डिंग मध्ये देतोय, ते ओके. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कधीही बघू शकता. आणि त्याच्यानंतर म्हणजे तुम्ही कोर्स केल्यानंतर रोजचे मार्केट अनालिसिस सेशन आणि आठवड्यातून 2 वेळा लाईव्ह सेशन्स असतील, ओके, आणि आठवड्यातून 2 वेळा डीमॅट मध्ये कसं ट्रेड करायचं त्याचे लाईव्ह सेशन्स असतील. ओके म्हणजे ते मॉर्निंग कॉल मध्येच असतील येस जेव्हा येस, मार्केट मार्केट आवर्स मध्ये ओपनिंग असतात. असेल. येस सर, मार्केट आवर ओके मध्येच होतात. आणि हे जे लाईव्ह तुमचे व्हिडिओज आहेत ते किती मिनिट्सचे असतील, किती आवर्सचे असतील? सो ओव्हरऑल कोर्स तुम्हाला मी सांगू का, कंप्लीट करायचा असेल तर सपोज तुम्ही 2 दिवस बसलात, सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जरी तुम्ही बसलात तर तुम्ही 2 दिवसात पूर्ण कोर्स करू शकता. वन, किंवा तुम्ही ओके रोज 2 तास जर दिलात तर आठवड्यात 7 ते 8 दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण कोर्स करू शकता, 2 तास रोजचे जरी दिले तरी. ओके ओके थँक्यू सो मच सर. वेलकम सर, वेलकम. ओके दीपेश सर, तुम्हाला अनम्यूट केलं. दीपेश सर प्लीज अनम्यूट करा, बोला लवकर. प्रतीक पाटील सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. सर माझा असा क्वेश्चन आहे की लाईव्ह मार्केट मध्ये तुम्ही ट्रेडिंग देऊ शकता म्हणजे हो लाईव्ह मार्केट समजा आता जर ओपन आहे. आम्हाला म्हणजे कसं प्रॅक्टिकल थेरॉटिकल समजून जर थेअरी समजते तर लाईव्ह मध्ये आम्हाला कसं की लाईव्ह मध्ये जर म्हणजे किती इन्व्हेस्टमेंट करावं लागेल अशासाठी. सुरुवात करताना सर तुम्ही 2-5 हजार रुपयांनी सुरुवात करावी, म्हणजे सपोज तुम्हाला मी एखादे शिकवलं किंवा ट्रेड कसं करायचं, इन्व्हेस्ट कसे करायचे, त्यासाठी तुमच्या अकाउंटमध्ये 2 हजार जरी असतील तरी तुम्ही ते करू शकता. ओके 2 हजार नसतील, 1,000 रुपये ओके असतील तरी काही हरकत नाही. म्हणजे समजा 100 रुपयाचा एक स्टॉक ओके आहे, सर तुम्ही 5 स्टॉक घ्यायचे असतील ओके तर 500 रुपये लागतील. 500 रुपयेमध्ये तुम्ही ट्रेड केलं, सपोज त्याच्यात तुम्ही 5 रुपये कमवले, जमते का नाही हे बघण्यासाठी ओके ह्याची प्रॅक्टिस जरी तुम्ही 1-2 आठवडे ठेवली, त्याच्यानंतर तुम्ही पैसे वाढवू शकता, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाही. ओके सर ओके सर प्रॉब्लम. थँक्यू सो मच सर. ओके वेलकम थँक्यू सर. येस दीपेश सर बोला. सर. लाइव ट्रेडिंग होईल ना तुमच्या सोबत? हो होईल ना सर, डेफिनेटली आपण लाईव्ह आणि रोजचे मार्केट अनालिसिस सेशन सर मागच्या 6 वर्षापासून करतोय, रोज, एकही दिवस चुकत ओके नाही. ओके येस सर हाँ हाँ प्लीज प्लीज. शेअर कोणते घ्यायचे? सगळं सुरुवातीला आम्ही न्यू बिगिनर आहेत त्याच्यामुळे. सगळं सगळं बेसिक पासून सर, आपल्या इथं सगळेच असे असतात, लोकांना माहीतच नाही कसं करायचं, तर सगळं आपण बेसिक पासून सगळं शिकवतो. ओके ओके सर येस थँक सर यू थँक यू. वेलकम वेलकम. इंटरेस्टेड आहे? ओ सॉरी मी तुम्हाला म्यूट केलं, परत अनम्यूट करू शकता, तुम्ही इंटरेस्टेड आहात असं बोललं. ओ इंटरेस्टेड आहे येस सर, मग तुम्ही फीस भरलात तर तुम्हाला लगेच मतलब कोर्स मिळून जाईल. सर उद्या मी भरतो, कारण की आता फॉर्म फिला आहेत नाही, तर उद्या मी भरून टाकतोय. सर तुम्हाला ही ऑफर जर चालेल का? पाहिजे असेल, ऑफर जर पाहिजे असेल तर तुम्ही आत्ता जर पैसे भरले ना तर तुमच्या नावाने रजिस्टर होईल. सपोज तुम्ही 1,000 रुपये जरी आत्ता भरले तर रजिस्टर होईल, बाकीचे पैसे तुम्ही उद्या भरलात की तुम्हाला कोर्स मिळून जाईल. ओके चालेल चालेल सर, नक्की नक्की. ठीक आहे, ओके थँक्यू सर, कारण की ऑफर महत्वाची आहे. येस सोनाली मॅम थँक्यू फॉर द पेमेंट, आकाश सर थँक्यू फॉर द पेमेंट, दीप्ती मॅम थँक्यू फॉर द पेमेंट, मयुरी मॅम थँक्यू फॉर द पेमेंट, सागर सर थँक्यू फॉर द पेमेंट, भूषण सर थँक्यू फॉर द पेमेंट, मुकेश सर थँक्यू फॉर द पेमेंट. यस संदीप माने सर तुम्हाला अनम्यूट केलंय. संदीप सर प्लीज अनम्यूट करा. तेजस सर तुम्ही अनम्यूट करू शकता. ओके विनय सर तुम्ही अनम्यूट करू शकता. संदीप माने सर, विजय पाटील सर प्लीज तुम्हाला अनम्यूट केलंय इथून, बोला सर. सर नमस्कार, मी नमस्कार विनय सर, पाटील. बोला सर. सर मला हे विचारायचं होतं की कोर्सला आता फी भरण्यात मला आता पूर्ण अमाऊंट नसेल तर मी आता सध्या 500-1,000 रुपये धरून जस्ट मी कोर्स रजिस्टर करून घेऊ आणि बाकीचे पेमेंट भेटल्यानंतर मला मी कोर्स भेटू शकेल का? येस येस डेफिनेटली, तुमचे 8,000 ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी तुम्हाला कोर्स दिला जातो. ओके. येस सर आणि
अँड त्याच्यासाठी काही टाइम बाउंड नसेल की बाबा या 2 दिवसातच करा 4 दिवसातच, असं काही नाही असतं. तुमच्यावरती आहे सर. मी तुम्हाला एक सिंपल सांगतो की सपोज तुम्ही ही ऑफर तुम्हाला पाहिजे, तुम्ही आता 2,000 रुपये भरले, पुढचे 6,000 तुम्ही सपोज आठवड्याभराने 15 दिवसात भरले तर तुम्हाला तो कोर्स तेव्हा मिळून जाईल. अच्छा येस ठीक आहे सर, ठीक आहे, येस, थँक्यू सर. येस निलेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. निलेश आंबडकर सर. ओके पांडुरंग सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, प्लीज तुम्ही अनम्यूट करू शकता. ओके सदाशिव सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. संदीप माने सर, निलेश सर, पांडुरंग सर, सदाशिव सर, तुम्हाला सगळ्यांना अनम्यूट केलंय, कोणीतरी एकाने अनम्यूट करून बोलावं. हॅलो. येस एक मिनटात दोघा तिघांनी एकत्र केलं. संदीप सर एक, निलेश सर एक मिनटं द्या फक्त. येस संदीप सर बोला. सर हॅलो. ओके ठीक आहे. निलेश सर तुम्ही बोला, परत एकदा अनम्यूट करावं लागेल तुम्हाला. येस बोला सर. चालेल सर. अमाऊंट आता सध्या माझ्याकडे नाही एवढा पेमेंट व्हायचा, त्यामुळे उद्याला वगैरे 2-3 दिवसात केला चालेल का? सर कधी ही ऑफर तुम्ही, मिळेल का? तुम्हाला ही ऑफर पाहिजे असेल तर आज तुम्हाला 1,000 किंवा 2,000 रुपये भरलात तर ही तुमच्या नावाने बुक होईल, म्हणजे बाकीचे पैशांनी तुम्ही करू शकाल. खाली दिलेल्या नंबरला कॉल करा, ते तुम्हाला हेल्प करतील कसं करू शकाल त्याच्यासाठी. ओके सर. ओके येस सर. येस पांडुरंग सर प्लीज अनम्यूट करा, किंवा संदीप सर तुम्हाला बोलायचं. येस पांडुरंग सर बोला. सर, सेम प्रॉब्लेम आहे सेम उत्तर तर आता जे ऑलरेडी झालं दिलेलं आहे, उत्तर ऑलरेडी दिलेलं आहे. त्याच्यामुळे. कॉल ठीक आहे करा सर, सर, खाली दिलेले नंबर कॉल करा, ते हेल्प करतील तुम्हाला. ओके वेलकम ठीक सर, ठीक, थँक्यू सर. सर. एकच मिनिट. ओके संदीप सर, पांडुरंग सर तुमचं बोलणं झालंय. ओके सदाशिव सर तुम्हाला अनम्यूट केलंय, हॅलो बोला सर. सर. बोला सर. सर मी एक 2 महिन्यापूर्वी आपली मीटिंग जॉईन केली होती. ओके हा, आणि थोडे पैसे पण पाठवलेत, पण बाकीचे पैसे काय अरेंज झाले नाही. आणि एक 2-3 क्लास पण अटेंड केलेत मी. ओके हा सर, तर बाकीचे काही पैसे जर उद्याला दिले तर करता येईल का? हो नक्कीच करता येईल सर. तुमचे पैसे कधीच बुडणार नाहीत, ते आहेत. तुम्ही ज्या टीम मेंबरशी आमचे जे ज्याच्याशी बोलत होतात त्यांना कॉल करा, किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, ते तुम्हाला हेल्प करतील. बरं, ठीक आहे सर, चालते सर, उद्या त्याला बोलून घेतो त्यांना. यस यस सर चालेल. ओके ओके, थँक्यू सर. वेलकम सर. ये शेखर सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो येस सर बोला. सर, माझी पैशाची अडचण आहे. ओके काही दिवसानंतर जर पेट केलं तर होईल का? नंतर सेशन होईल का? मी तुम्हाला सर उत्तर ऑलरेडी ह्या प्रश्नाचं दिलेलं आहे की तुम्हाला ही ऑफर पाहिजे असेल तर आज थोडे भरावे लागतील तर बुक होईल, बाकीचे पैसे भरून तुम्हाला सगळा कोर्स मिळेल. खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, ते तुम्हाला प्रॉपर गाईड करतील आणि त्या मी मॅनर. नंबर स्क्रीनशॉट काढलेला आहे तसा. हो चालेल, काहीच हरकत नाही सर. ओके 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 संदीप जोशी सर थँक्यू फॉर द पेमेंट. चंदन सर थँक्यू फॉर द पेमेंट. साजिद सर थँक्यू फॉर द पेमेंट. राहुल सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस संदीप सर बोला, तुम्ही अनम्यूट केलंय, हॅलो सर. हा बोला सर. सर, म्हणलं आता समजा मी बुकिंग केला म्हणजे 1,000 करोड ओके कोर्स, ओके तर किती दिवसानंतर ते राहील अमाऊंट आपण पेड करायचं? किती तुम्ही दिवस जेवढं होईल? लवकर कराल तुमच्यासाठी बरं असेल सर. तुम्ही जर नंतर विसरून गेलात तर काहीच नाही. आयुष्यामध्ये जर बदल घडायचा असेल तर जेवढ्या लवकर होईल तेवढं तुम्ही केलात तर बरं होईल. आठवडा 2 आठवड्यात करून द्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कामात येईल ते. हा नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे. आवडलं पण आम्हाला आता काय बघू, पाय थँक्यू बघू सर. नाही म्हणाले त्यांना. चालेल एक सर. आपण समजा सुरू केलं तर किती दिवसामध्ये परफेक्ट ट्रेडर होऊ शकतो आपण म्हणजे तुमच्या कोर्स? सर तसं प्रत्येकावरती डिपेंड करतो, तुमची जेवढी इच्छा जेवढी प्रबळ असेल तेवढ्या फास्ट ट्रेडर बनाल तुम्ही. काही लोक आठवड्याभरात पैसे कमवायला लागतात, काही लोक महिन्या 2 महिन्यात. म्हणजे सिंपल सांगतो तुम्हाला, ढळतला ढळ व्यक्ती सुद्धा महिन्याभरात ट्रेड करू शकतो. ढळतला ढळ व्यक्ती सुद्धा, इच्छा जोरदार चालेल असेल सर, पाहिजे. हो ओके ना, थँक्यू सर. थँक यू सर. वेलकम सर. यस विद्या मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके, नमस्ते सर, मी विद्या नमस्कार चौधरी बोलते नासिकवरून. बोला मॅम. सर, मला असं विचारायचं होतं की नेट बँकिंग साठी काही अकाउंट नंबर वगैरे आपलं आहे का सुविधा? सर नेट बँकिंग साठी म्हणजे पेमेंट आता तुम्हाला फीस हो भरण्यासाठी? हो
ओके, हो सो तुम्हाला जे लिंक पाठवलेली आहे बघा ओके सर चॅट बॉक्स मध्ये तुम्ही चेक केलं तर लिंक एक पाठवलेली आहे, त्या लिंक ओके वरती सर तुम्ही क्लिक केलं तर त्याच्यावर नेट बँकिंग मधून करू शकाल तुम्ही. बरोबर सर थँक्यू थँक्यू सर वेलकम सर. येस अभिषेक सर तुम्हाला अनम्यूट केलं. मुग्धा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. प्रवीण सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस अभिषेक सर बोला. तर म्हणजे दिवसभरात मला काम म्हणजे जॉब वर आहे, ओके त्यामुळे म्हणजे संध्याकाळचं काय असं म्हणजे ट्रेडिंग काय होते का? संध्याकाळची सर कमोडिटी मध्ये ट्रेडिंग होते. जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत नसेल तर संध्याकाळी ते करू शकता, पहिला पर्याय. दुसरा पर्याय हे की तुम्हाला ट्रेडिंगला वेळ मिळत नसेल, तुम्ही इन्व्हेस्टमेंट्स करू शकता दर महिन्याचे, ते करू शकता, आयपीओ करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये जर कोणी तुमच्या बरोबर कोर्स करणारा असेल जो वेळ काढू शकतो ट्रेडिंगला, तर तो व्यक्ती ट्रेड करू शकतो, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, दोघं इन्व्हेस्टमेंट करू शकता, आणि एका लेवलला पैसे कमवायला लागले की त्याच्यानंतर तुम्ही ट्रेडिंग मध्ये पूर्णपणे उतरू शकता. हे सगळं पॉसिबल आहे. म्हणजे 6 नंतर करता येईल का असं माझं हे? हो ना, मी बोललो तुम्हाला संध्याकाळी कमोडिटी मार्केट मध्ये ट्रेड करता येतं, पहिली ही गोष्ट. दुसरं हे की तुम्हाला जर ते पण जमलं नाही तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, महिन्याचे इन्व्हेस्टमेंट करू शकता, आयपीओ मध्ये इन्व्हेस्ट करू शकता, लॉंग टर्म मध्ये करू शकता. ट्रेडिंग जर जमलंच नाही तर त्याच्यानंतर अजून काय पर्याय, तर तुमच्या बरोबर जर तुमच्या घरातले कोणी असतील, म्हणजे तुमची वाईफ असेल, आई वडील असतील, भाऊ मित्र वगैरे कोणी असेल, त्यांच्यावर तुम्ही बसले तर ते ट्रेडिंग करतील जर त्यांना वेळ मिळत असेल तर, असंही करू शकता तुम्ही. चालेल सर. समजा म्हणजे पेमेंट आता हा एक म्हणजे थोडं आता 500 किंवा 1000 असं केलं तर चालेल. सर 1000 रुपयाच्या वरती भरलात तर बरं होईल, कारण की ही मग तुम्हाला बुकिंग करता येईल सीट. ठीक आहे थँक्यू सर. थँक्यू सर. येस सपना मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. प्रवीण सर थँक्यू फॉर द पेमेंट. वृषाल येस बोला सपना मॅम. हा नमस्कार सर, मी नमस्कार बदलापूर वरून आहे. बोला मॅम. सर मला इंटरेस्ट प्रचंड आहे, गेले 5-6 वर्ष मी असेच सेशन अटेंड करते पण माझी हिम्मतच होत नाहीये, ओके भीती पण त्यापेक्षा जास्त आहे. ओके तर मी हा कोर्स केल्यानंतर माझी ती भीती जाऊन मी म्हणजे फ्री माइंड ट्रेडिंग करू शकते का याच्यातून? 100% 100% जर आणि तुम्ही फॉलो अजून केला सर तर. हां बोला बोला हॅलो, बोला बोला. डेली इंट्राडे मध्ये 1000 रुपये कमवायचे असतील तर माझ्याकडे किती कॅपिटल असेल आणि मी कधीपर्यंत ते करू शकते बिनधास्तपणे? ओके दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सांगतो. पहिलं तुम्ही जे सांगितलं की तुम्ही हे बिंदासपणे करण्याचं मागचं कारण, कोर्स केल्याने तुम्ही बिंदास नाही होऊ शकत, कोर्स वापरल्याने तुम्ही नक्कीच बिंदास होऊ शकाल. म्हणजे तुम्हाला सर आम्ही सांगू की कारण की सुरुवात करायला 1000-2000 रुपये लावून ट्रेड करायला काहीच हरकत नाही, म्हणजे 1000 रुपये लॉस झाल्याने आपण कुठं काहीच आपल्याला मोठा प्रॉब्लेम येणार नाही, सुरुवात तिथून करू शकतो. आणि तुम्हाला ते जर जमलं तर महिन्याभरात तुम्हाला चांगली ट्रेडिंग सहज येऊ शकते जर रूल फॉलो केले तर. महिन्याभरात मी जास्तच सांगतो ते पण, ढवतला ढव व्यक्ती सुद्धा महिन्याभरात करतो. जर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्यात तर आठवड्यात लोक ट्रेडर होतात झिरो पासून, आणि महिन्याभरात तुम्ही चांगले ट्रेडिंग करायला लागाल. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर की तुम्ही रोजचे 1000 रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला 1000 रुपये कमवण्यासाठी 10-20 हजार रुपये सुद्धा पुरेसे आहेत, आणि तुम्हाला सांगतो 50 हजार रुपये सुद्धा कमी पडतील. असे वेगवेगळे सेगमेंट असतात, कॅश सेगमेंट आहेत, म्हणजे इक्विटी असेल, फ्युचर असेल, ऑप्शन असतील, तर त्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळे पैसे लागतात. तर तुम्हाला 1000 रुपये दिवसाचे कमवण्यासाठी 20-25 हजार रुपये असतील तर करता येतं. गॅरंटी नाही आहे, गॅरंटी कधीच कशली नसते, पण अंदाज तुम्हाला देतोय मी. आणि सर लाईफ टाइम सपोर्ट म्हणजे काय? आपला ग्रुप वगैरे तयार होईल वेगळा असा? आपला ग्रुप असेलच, ग्रुप तर असेलच, तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी येतीलच व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये. प्लस तुम्हाला रोजचे मार्केट अनालिसिस सेशन असतील जे तुम्ही अटेंड करून तुम्हाला रोजचे स्टॉक्स कसे शोधायचे, कसे ठरवायचे ते कळतील. लॉंग टर्म शॉर्ट टर्मचे स्टॉक्स कसे शोधायचे त्याचे सेशन्स होतात. त्याच्या व्यतिरिक्त लाईव्ह ट्रेडिंग कशी करायची त्याचे सेशन्स होतात. तुम्ही कॉल करू शकता, मेसेज करू शकता, भेटायला येऊ शकता. हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. ओके सर थँक्यू सर, बुक करते सर मी कोर्स. येस येस थँक्यू मॅम. येस विशाल सर थँक्यू फॉर द पेमेंट. मुकुंद सर थँक्यू फॉर द पेमेंट. किशोर सर थँक्यू फॉर द पेमेंट. नित्या मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. विनय सर थँक्यू फॉर द पेमेंट. अश्विनी मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. संतोष सर थँक्यू फॉर द पेमेंट. मयूर सर थँक्यू फॉर द पेमेंट. विकास सर थँक्यू फॉर द पेमेंट. ज्ञानोबा सर थँक्यू फॉर द पेमेंट. परत विकास संगमेरे सर थँक्यू फॉर द पेमेंट. अभिषेक सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस गणेश सर तुम्हाला अनम्यूट केलंय. कोर्स आजच्या आज पाहिजे, 8000 भरा लगेच आजच्या आज कोर्स मिळेल, आजच्याच सुरुवात करू शकाल. गणेश डोळस सर तुम्हाला अनम्यूट केलंय.
ओके, संदीप घाडगे सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके हॅलो. यस गणेश सर बोला. वेलकम हाँ थँक यू सर. सर, वेलकम सर. माझे डेली ट्रेडिंग मी करतोय, पण माझा हे अंदाज चुकतो. प्रॉफिट मध्ये आलेला परत मी सेल कधी करायचं हे मला आयडिया भेटत नाही. मी लॉस म्हणजे लॉस मध्ये जातो परत. ओके तर आपलं जे सेशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऍप दाखवला, त्या ऍप मधून आपल्याला डेली ट्रेडिंग इंट्राडे मध्ये जे आपण करतो त्याचे बँक निफ्टी निफ्टी आणि पिन निफ्टी वगैरे ते सर्व त्याच्यामध्ये दाखवतं. बाय कधी करायचं, सेल कधी करायचा ते फक्त स्टॉक मध्ये दाखवतं. नाही, सगळ्यामध्ये आपण दाखवतो सर, पण तुम्हाला बाय कधी करायचं, सेल कधी करायचं ह्याचं टेक्निकल अनालिसिस शिकवून देऊ तुम्हाला. मग तुम्ही कुठलाही स्टॉक बाईंग सेलिंगच्या आधी तुम्हाला कळेल की कधी बाय करावं, कधी सेल करावं, आणि किती प्रॉफिट आणि किती रिवॉर्ड्स घ्यायला पाहिजेत, प्रॉफिट किती असायला पाहिजे, स्टॉप लॉस किती असायला पाहिजे, ह्याचे अनालिसिस तुम्ही केल्यानंतर ठरवू शकाल. आणि ती फिक्स तुम्हाला कळेल की मला बाहेर पडायचं तर किती रुपयाला पडायला पाहिजे, किती प्रॉफिट घ्यायला पाहिजे, ह्याचे सगळे प्रॉपर फॉर्म्युले शिकवून देऊ तुम्हाला. आता तुम्ही ऍप तुमचा दाखवला ना, ज्याच्यामध्ये त्या ऍप मध्ये बायचा त्याच्यात एरो दाखवला तुम्ही आणि ते त्याच्यात सेलचा. त्याच्यात आहे ना, तुम्हाला अनालिसिस मिळतात. म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये प्राइस टाकली तर तो तुम्हाला सांगेल की किती रिस्क घ्यायला पाहिजे, किंवा फिबोनाची असेल किंवा पिवोट असेल तर तो कुठल्या कुठल्या प्राइसला असेल, किती पॉइंट देऊ शकतो, हे सगळं शिकवलं जातं कोर्समध्येच. त्याच्याबरोबर तुम्हाला प्लस टेक्निकल अनालिसिस मध्ये तुम्हाला स्वतःला कळेल. समजा उद्या तुम्ही ऍप काही कारणाने चालला नाही किंवा इंटरनेटचा काही प्रॉब्लेम झाला, तरी तुम्ही सहज तुम्ही स्वतः ठरवू शकाल. हे तुम्हाला आम्ही तिथं प्रॅक्टिकली शिकू. म्हणजे डिपेंडन्सी फक्त ऍप वरती नसेल तर तुम्ही स्वतः शिकू शकाल ते, असं शिकवतो. शिकायला सर्व ते व्हिडिओ मध्ये आहेत, 32 व्हिडिओ मध्ये, बरोबर. यस यस यस. आणि डेली सेशन जे असतात ते टायमिंग काय असतो आपला? त्याचं संध्याकाळी मार्केट अनालिसिस सेशन संध्याकाळी 7 वाजता असतं, ते जर तुम्ही अटेंड करू शकला तर त्याची रेकॉर्डिंग मिळते. आणि लाईव्ह मार्केट सेशन सकाळी 9 वाजता, 9 ते 10 साडे 10 पर्यंत चालतं. ओके. आणि यस सर. माझ्याकडे IIFL चा ऍप आहे जो मी युज करतो, तर ऍप ओके तुमचं काही सजेशन असतं की हा यस चालेल यस. माझा? ते पण तुम्हाला आम्ही शिकू की कोणता ऍप वापरायला पाहिजे, कोणता चांगला असतो, कसा कसा निवडावा एखादा डिमॅट अकाउंट, ते सगळं शिकवतो. नाही, माझा IIFL आहे. मग सेशन मी आता तुमचं कोर्स घेऊन मी तोच ते कंटिन्यू ऍप्लिकेशन करू यूज शकता. करू शकतो ना? यस यस, तुमच्या ओके. फायद्याचा असेल तो तुम्ही कंटिन्यू करू शकता. जबरदस्ती नसेल की आमच्याकडे अकाउंट असायलाच पाहिजे असं काही नाही. चालेल चालेल. यस, थँक्यू सर. ओके, मी करतोय बुक आता. थँक ओके यू सर, थँक यू. यस, संदीप घाडगे सर तुम्हाला अनम्यूट केलंय. विकास सर थँक्यू फॉर द पेमेंट. अभिषेक सर थँक यू फॉर द पेमेंट. अजिंक्य सर थँक यू फॉर द पेमेंट. विद्या मॅम थँक यू फॉर द पेमेंट. श्याम सर थँक यू फॉर द पेमेंट. पूजा मॅम थँक यू फॉर द पेमेंट. दीपेश सर थँक यू फॉर द पेमेंट. दिशा मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. संदीप सर तुम्हाला अनम्यूट केलंय. यस दिशा मॅम बोला. हॅलो. हॅलो, यस यस मॅम. आवाज येतोय का सर? यस यस बोला ना. हा सर, अंबरनाथ वरून बोलते, दिशा मस्कर. यस ऍक्च्युली मी मॅम. आता सध्या ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ट्रेडिंग करते, प्रॉफिट पण होतोय. पण काय होतंय की थर्सडे आला की माझा लॉस होऊन जातो, म्हणजे थोडं जजमेंट वगैरे माझं चुकते. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर कोर्स तुमचा केल्यानंतर मेन तो कॉन्फिडन्स मला येईल का, की म्हणजे कसं कॅन्डल स्टिक वगैरे बघणं आणि या सगळं, कारण मी पण डेफिनेटली नवीनच आहे ह्या क्षेत्रामध्ये, तर ते सगळं जमेल डेफिनेटली का मला प्रॉपर कॉन्फिडन्स हे ऑप्शन डेफिनेटली मध्ये? डेफिनेटली येईल मॅम, डेफिनेटली येईल. कारण की ओके रूल्स सेट ओके. आहेत आपले, म्हणजे डायरेक्ट रूल्स सेट तुमचा, आहेत. हाँ, बरं, तुमचं ड्युरेशन काय कोर्सचा, म्हणजे कोर्स कसं असतं, ड्युरेशन किती तुम्ही वेळ जसं, मी वर्किंग आहे? ओके, जसं मी तुम्हाला थोड्या आधी सांगितलं की तुम्ही सपोज कोर्स स्टार्ट टू एंड सगळं बघायचं ठरवलं एकत्र, तर 2 दिवसांमध्ये कंप्लीट होऊ शकतं. म्हणजे सपोज सकाळी तुम्ही 9 वाजता बसलं तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असे 2 दिवस जरी केलं तरी संपू शकतो, नाहीतर ओके रोज 2 तास ओके बघितलं तर आठवड्याभरात संपेल. आठवड्यावर. ओके ओके. रोज पण 2 तास आपल्याला तो कॉन्फिडन्स येईल ना, की आपल्याला तर, मला कारण कॅन्डल मधलं तेवढं नॉलेज नाहीये, तर आपल्याला डेफिनेटली ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपल्याला कधी बाय करायला हवं, सेल करायला पाहिजे, हा ऑप्शन सगळा मेन कॉन्फिडन्स येणं गरज. हाँ, ऑप्शन मध्ये तुम्हाला तर सांगतो तो की कोर्स कॉन्फिडन्स येईल. कोर्स मध्ये ऑप्शन हाँ डीप हाँ मध्ये हाँ सांगितलं जात नाही तुम्हाला. या कोर्स मध्ये हाँ ऑप्शन हाँ डीप हाँ मध्ये सांगितलं जात नाही, पण तुम्हाला सगळे ओके अनालिसिस सगळे शिकवले जातील, ज्याच्या बेसिसवर ओके. तुम्ही ट्रेड करायचं असेल तर डेफिनेटली करू शकता. ऑप्शनचे काही सेशन आहेत ते पण आहेत, पण तुम्हाला डीप जाणून बुजून ह्या लेवलला ह्या कोर्स मध्ये आम्ही जाणून बुजून देत नाही, कारण की याच्यात रिस्क खूप जास्त असते. सुरुवात करताना तिथून करू नये म्हणून आम्ही बेसिक पासून सगळ्या ओके ओके गोष्टी शिकून तिथे घेऊन जातो. ओके ओके. ठीक आहे सर, थँक्यू. आणि मला पेमेंटचं पण बोलायचं होतं. मी आता 2000 रुपये बुक करते,
आणि रेस्ट ऑफ द अमाऊंट आहे ते आफ्टर 8 डेज करू शकते. ठीक आहे, चालेल चालेल, काही ओके सांग. सर, थँक्यू, वेलकम. ओके, थँक्यू थँक्यू. ओके, संदीप सर तुम्हाला अनम्यूट केलंय, प्रियंका मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. काही लोकांना, हॅलो सर. यस यस, प्रियंका मॅम बोला. हा सर, मला पूर्ण माझं करिअर शेअर मार्केट मध्ये करायचंय. व्हेरी गुड, तर ते म्हणजे मला जॉब न करता शेअर मार्केट मध्येच करायचंय पूर्ण, करता तर येतात होऊ शकते का सक्सेसफुल? 100% करता येतात. आणि तुमचे जे व्हिडिओज आहेत त्याच्यात आयपीओ बद्दलची पण इन्फॉर्मेशन आहे का? यस यस आहे ना, म्हणजे तुम्ही सांगता का असं की हा आयपीओ तुम्ही यस सजेस्ट करू शकता तो यस आयपीओ? यस यस यस. अच्छा, आणि सर तुम्हाला नाशिकला भेटू शकतो का? कारण की मी पण नाशिकचीच आहे. डेफिनेटली हो, भेटू शकतो. ठीक आहे सर, तुम्हाला कधी वेळ भेटेल मग? तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा, मग आपण तसं ठरवून भेटू शकतो. कधी भेटायचं टाइम आपण मॅनेज करू, तसं भेटू शकतो आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे, चालेल सर. मी आता बुक करून घेते मग, चालेल मॅम, थँक्यू. 2000 रुपये पेड करून, चालेल मग चालेल बाकीचे मग 1 वीकमध्ये देईल. चालेल, थँक्यू मॅम. ओके, ज्या लोकांना प्रश्न विचारायला थोडा वेळ लागेल, कारण की मी 1 बाय 1 जाते, 30 लोक अजून हँड रेज आहेत, तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून पण तुम्ही प्रश्न विचारू शकता, त्यांच्याकडून पण तुम्हाला उत्तर मिळेल. संतोष पाटील सर तुम्हाला अनम्यूट केलं. पूजा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट, दीपेश सर थँक्यू फॉर द पेमेंट, मितेश सर थँक्यू फॉर द पेमेंट, अक्षय सर थँक्यू फॉर द पेमेंट, रुपेश सर थँक्यू फॉर द पेमेंट, संजय सर थँक्यू फॉर द पेमेंट, बालाजी सर थँक्यू फॉर द पेमेंट पेमेंट, प्रशांत सर थँक्यू फॉर द पेमेंट. यस, संतोष पाटील सर, संदीप घाडगे सर, स्वप्निल सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ओके, 2 लोकांनी केलं. हॅलो, स्वप्निल सर नमस्कार एकच सर. मिनिट, स्वप्निल सर हां एकच हां मिनिट द्या, एकच मिनिट द्या. यस, हॅलो संतोष पाटील सर बोला. हॅलो सर. बोला हॅलो, बोला सर, बोला, ऐकतोय. ओके, संदीप घाडगे सर बोला, तुम्ही आता अनम्यूट केलं. हां सर, नमस्ते नमस्ते, बोला सर. सर, ऍक्च्युली माझा प्रश्न असा आहे की मी ऑलरेडी इन्व्हेस्ट तर करू शकत नाही, कारण इन्व्हेस्ट करून बुडालेला माणूस मी आहे. ओके, किती बुडालोय ते विचारू नका, 30 लाखाला बुडालोय. ओके ठीक आहे. नाव नाही सांगत मी कुणाकडे बुडालो कसा बुडालो, ओके, पण सर मी एका शेअर मार्केट आपल्या कोर्समध्ये अर्न अँड लर्न मध्ये कोर्सला मी जॉईन झालो होतो ओके सर. लाईव्ह मार्केट मी कम्प्लीट 4 महिने ते शिकलं इंट्राडे मध्ये ओके सर. ते इतके मास्टर लोक असून पण मला इंट्राडे मधनं प्रॉफिट असं झालंच नाही त्याच्यात. ओके तर माझा मेन प्रश्न असा आहे, मी इन्व्हेस्ट तर करू शकत नाही, बर, कारण मला अर्निंग झाल्याशिवाय मी इन्व्हेस्ट करू शकणार नाहीये. बरोबर, ओके, तर मला इंट्राडे ला किती फायदा होईल, कारण मला अर्न करायचंय, मी ऑलरेडी 30 लाखाला बुडालेलो आहे. ओके, सो तुमचा बेसिकली प्रश्न आहे की इंट्राडे ला मी किती कमवू शकतो. यस सर. तर इंट्राडे ला तुम्ही किती कमवू शकता ह्याची कोणीच तुम्हाला शाश्वती किंवा गॅरंटी देणार नाही सर, कारण की ते डिपेंड करतं तुम्ही कुठं किती कसे ट्रेड करताय, कसे रूल फॉलो करताय, त्याच्यावरती डिपेंड करतं. मग दिवसाचे तुम्ही 1000 रुपये पण कमवू शकता आणि 1 लाख पण कमवू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. सर श्युअरिटी कोण देणार नाही, पण मला हे पाहिजे की सर आपल्या कोर्स मधनं मला इंट्राडे ला किती फायदा होऊ शकेल. फायदा किती होऊ शकेल म्हणजे सर ते डिपेंड करतं, मी तुम्हाला असं सांगतोय की तुम्ही कोणत्या क्षेत्रात किती रुपये लावून कसं ट्रेड करताय. आपली अॅक्युरेसी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी याच्यात देऊ शकतो की आपली ट्रेडची अॅक्युरेसी किती आहे, तर 70 ते 80%. म्हणजे तुम्ही 10 ट्रेड आपल्या रूल प्रमाणे घेतले तर त्याच्यातले 7 ते 8 ट्रेड सक्सेसफुल जातात. ओके ओके. आणि माझा दुसरा त्याला अनुसरून असा प्रश्न आहे की आपण ज्या वेळेला लाईव्ह सेशन करतो, आठवड्यातून 2 दिवस लाईव्ह सेशन करणार आहे, बरोबर बरोबर, त्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही इंट्राडे करणार का अनालिसिस करणार? इंट्राडे करणार सर, ट्रेड करणार, ट्रेड करणार. यस ओके ओके. ते निफ्टी मध्ये करणार, फिन निफ्टी मध्ये, स्टॉक मध्ये? स्टॉक्स मध्ये करतो आपण, त्याच्यात त्या स्टॉक्स मधून तुम्ही फ्युचर पण घेऊ शकता, ऑप्शन पण करू शकता, पण आपण स्टॉक बद्दल बोलतो. ओके ओके, यस, थँक्यू थँक्यू व्हेरी वेलकम मच. सर, वेलकम. यस, संतोष पाटील सर बोला. सर मी आता माझ्या अमाऊंट कमी आहे, 2 महिन्यामध्ये मी क्लिअर करू शकतो, चालेल काय? तसंही चालेल, तुमची मर्जी, काहीच प्रॉब्लेम नाही, तसंही चालेल. अमाऊंट कमी आहे मला, काहीच हरकत करू शकता तसं, काहीच प्रॉब्लेम. मी आता भरून घेतो, चालेल सर, स्क्रीनशॉट पाठवले सर.
कुठल्या ग्रुपला टाकायचं आहे का? नाही नाही ग्रुपला नाही, खाली बघा तिथे नंबर 4 दिलेले, त्या नंबरवरती किंवा तुम्हाला जिथून मेसेज आला असेल आजच्या सेमिनारचं त्याला सुद्धा पाठवू शकता, पण खाली दिलेल्या नंबरवरती पाठवलं तर बरं, कुठल्याही एका नंबरवर. ठीक आहे, पाठवतो. थँक्यू थँक्यू सर. सर. ओके स्वप्नील सर, तुम्हाला अनम्यूट केलं. नमस्कार सर. नमस्कार सर. माझे जे खूपसे प्रश्न होते त्याचे तर क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये आन्सर मिळालेच, पण ओके फक्त एकच होतं की जसं माझं आता एक्झिस्टिंग डीमॅट अकाउंट आहे, मी म्हणजे डिलिव्हरी मध्येच काम करतो कारण मला ह्या बाकी गोष्टी म्हणजे येत नाही ट्रेनिंग नसल्यामुळे, तर त्याच मध्ये म्हणजे त्यामध्ये कसं केलं जाईल हे शिकवलं जाईल त्याच्या यस म्हणजे यस शिकवतो ना. हा की मग तुम्ही कोणता प्रेफर करता किंवा हे करता रेफर करता ते पण शिकवतो सर, स्विंग ट्रेडिंग असेल, डिलिव्हरी मध्ये कसं ट्रेड करायचं, किंवा शॉर्ट टर्म मध्ये काही आठवडे महिन्यांमध्ये कसे ट्रेड करायचे, ओके इन्व्हेस्ट ओके करायचे, ते पण शिकवतो सर. ओके. यस आणि सर आजचं जे आपलं जे ऍडव्हान्स पेमेंट आहे किती वाजेपर्यंत करू शकतो मॅक्सिमम, कारण मी आउट ऑफ थोडंसं बाहेर आहे सर. तुम्ही म्हणजे तुम्ही फोन करू शकलात, मेसेज एक करून ठेवा की मी आज करतो म्हणून, तर हा तुम्हाला आजच्या म्हणजे आजच्या दिवशी तुम्हाला आम्ही हेल्प करू, तुमचं आता अडचण आहे म्हणून, नंतर हे हो सेमिनार पर्यंतच आपण अलाव करतो. ओके 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 ठीक आहे ठीक आहे. थँक्यू सर. आणि हे सर जसं ऍडव्हान्स पेमेंट केल्यानंतर जे फायनलाइज आपलं जे पेमेंट आहे सर त्याचं मॅक्झिमम किती लिमिट अलाउ करता सर तुम्ही ते करायसाठी तर किती तशी दिवसाच्या अशी आहे? काही लिमिट नाहीये, पण तुम्ही जेवढं लवकर कराल तेवढं लवकर शिकाल, तेवढं लवकर पैसे कमवायला लागाल, तेवढं लवकर लाईव्ह ट्रेडिंगला याल, तेवढं लवकर मार्केट अनालिसिस सेशनला याल. ओके 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 सर. यस म्हणजे जे आपला ऍडव्हान्स दिला राहील तो तुमच्या तर सिक्युअर राहील ना, म्हणजे जर यस माझ्याकडे यस लेट तो कायमस्वरूपी राहील. आणि ज्या वेळेस मी रिमेनिंग पेमेंट केलं तेव्हापासून माझा कोर्स चालू होईल एवढं सर. यस यस ओके थँक्यू सर. वेलकम नो सर. क्वेश्चन. यस अश्विनी मॅम, तुम्हाला अनम्यूट केलंय. बालाजी सर थँक्यू फॉर द पेमेंट, प्रशांत सर थँक्यू फॉर द पेमेंट, संदेश सर थँक्यू फॉर द पेमेंट, गजेंद्र सर थँक्यू फॉर द पेमेंट, शिफा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट, सुदेश सर थँक्यू फॉर द पेमेंट, सपना मॅम थँक्यू फॉर द पेमेंट, किशोर सर थँक्यू फॉर द पेमेंट, अश्विनी मॅम, आकाश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. येस हॅलो येस सर बोला. सर, ह्याच्याबद्दल जरा विचारायचं होतं. मी अश्विनीचे मिस्टर बोलतोय. बोला सर. ऍक्च्युली आता ट्रेडिंगमध्ये जस्ट आता एंट्री करतोय आम्ही, तर ओके त्याच्यामध्ये बघायचं झालं तर आता आम्ही पेमेंट सुद्धा केलंय पूर्ण, तर आता ओके याचे व्हिडिओ वगैरे लगेच उद्या येतील का आज आज संध्याकाळी? आज आज मेसेज यायला तुम्हाला लगेच सुरू होईल, तुम्हाला डिटेल्स वगैरे पाठवायला सुरू करतील आणि तुम्हाला डिटेल म्हणजे कोर्सची सुरुवात आजच होऊन जाईल तुम्हाला अच्छा, पाठवायला. म्हणजे पूर्ण जे असेल याचं सेशन पूर्णतः या 32 व्हिडिओ मध्येच आहे जे काही यस आहे, यस यस आणि याच्यानंतर काही विचारायचं असेल तर या 4 नंबर दिलेले आहेत, त्या 4 नंबर पैकी कुठे संपर्क करून ते माहिती मिळू शकते. यस 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 ओके ठीक आहे, चालू. वेलकम सर. यस आकाश सर. नमस्कार सर. नमस्कार सर. ट्रेडिंग मध्ये लॉस होतो म्हणजे नेमकं काय होतं सर? ट्रेडिंग ट्रेडिंग मध्ये लॉस होतो म्हणजे काय, की सपोज तुम्ही 100 रुपयाचा एक स्टॉक घेतला, तो खाली पडला, ओके समजा की तो 100 रुपयावरून 90 रुपयाला आला, म्हणजे 10 रुपयाचा लॉस झाला. मग तुम्ही 100 रुपये गुंतवले होते, परत येताना तुम्हाला 90 रुपये येतील, असं क्लिअर? तुम्ही आउट झाले वाटतं कदाचित. ओके आकाश सर, तुम्हाला थँक्यू अनम्यूट. सर. ओके वेलकम हो सर. हो ऐकलं सर. थँक्यू. थँक्यू थँक्स. येस आकाश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. हो उत्तर मिळालं सर. सर थँक्यू सर. ओके तुकाराम सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. तुकाराम सर बोला. ओके मिलिंद सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग बोला सर. हा, बऱ्याच प्रश्नांचं उत्तर मला मिळाले सर आता चर्चेमधून तुमच्या. ओके तर ऍक्च्युली टाइम माझा सर सकाळी 9:30 ते 5 पर्यंत आहे सर. बर. हा, त्या वेळेमध्ये मी शाळेमध्ये राहतो सर, आणि मला खूप दिवसापासून तुमच्या अशा प्लॅटफॉर्मची मला गरज होती, आज ते पूर्ण झाली. हा थँक्यू सर. वेलकम तर सर. ऑलरेडी मी 1,000 रुपये तुम्हाला सेंड केलेले आहे, ओके रजिस्ट्रेशन केलेलं आहे, थँक यू सर. तर मला काही प्रॉब्लेम येणार नाही सर त्याबद्दल? प्रॉब्लेम का बरं येईल? प्रॉब्लेम आला तर तेव्हा बघू ना, जेव्हा येईल तेव्हा बघू, आताच कशाला आपण प्रॉब्लेमचा विचार करायचा, टेन्शन घ्यायचं नाही कसं त्या टाइम मध्ये तुमचे सेशन काय राहत नाहीत ना, लाईव्ह सेशन. ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तुम्ही आधी कोर्स केलात ना तर तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही तुम्ही फक्त मी एवढंच रिक्वेस्ट करेन सर की तुमच्या बरोबर कोणी घेऊ शकलात, तुम्ही वाईफ असतील किंवा कोणी अजून असेल, याचा विचार करू का त्यांना कळेल का नाही, फक्त बरोबर बस म्हणून मी एक पिक्चर बघतो माझ्या बरोबर येऊन जा
असं बसायचं आणि बघायचं. जर ते दोघांना आवडलं, लोकांना इंटरेस्ट येतो सर त्या पद्धतीने शिकवतो, माझी शिकवण्याची पद्धत तशी आहे की यस सर, यस कोणालाही सर, आवडेल, यस सो सर, यस सर, फायदा होऊन जाईल. जर दोघांना जर कळालं तर तुमचे ट्रेडिंगच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी करता येतात सर, फक्त ट्रेडिंगच यस करायला सर. खूपच काही गरजेचं नाही. नाही नाही, बऱ्याच गोष्टी सर समजल्या तुम्ही आता सांगते वेळेस आहे. ऍक्च्युअली मी टीचिंग क्षेत्रामध्येच आहे सर, ओके तर सर, मला बरेच तुमचे पॉईंट सगळे मी लिहून घेतलं, काही स्क्रीनशॉट सुद्धा घेतलेले आहेत. व्हेरी गुड. तर सर म्हणजे ते सकाळ लाईव्ह सेशन माझं मिस होऊ नये हाच माझा उद्देश आहे सर. नाही सर, लाईव्ह सेशन झालं तरी तुम्हाला रेकॉर्डिंग मिळेल, ते रेकॉर्डिंग पण बघू शकाल तुम्ही, त्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि आणि मला बेसिक बेसिक पासून मला पूर्ण माहिती घ्यायची सर. यस यस यस, बेसिक पासून सगळी माहिती मिळेल. समजा तुम्हाला सेशन अटेंड करता आलं नाही, तुम्ही कॉल करून स्पेशल, तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्हाला स्पेशल शिकवू आम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही आम्ही. कारण का ऍक्च्युअली सर कसं आहे, हाफ नॉलेज इज डेंजर म्हणल्यासारखं बऱ्याच वेळेस चुका माझ्या पण झालेल्या यस आहेत. यस यस, हा, त्यामुळं मी अशी नंतर माझ्या चुका होऊ नये असं मला वाटतं सर. इथं तुम्हाला जोपर्यंत ती शाश्वती येत नाही 100% काहीच करू नका, म्हणून आधी यस सर, शिकायचं मग ठरवायचं. यस सर, यस सर, थँक्यू ओके, सर, थँक्यू, थँक्यू सर, यस सर. यस. तुकाराम सर तुम्हाला अनम्यूट केलंय परत एकदा. शशिकांत सर तुम्हाला अनम्यूट केलंय. हॅलो. यस सर बोला. हा, तुकाराम गुरव बोलतोय सर. यस सर बोला सर. मी आता 2000 पाठवलेत. ओके, मग आता बाकीचे नंतर कधीपर्यंत पाठवायला लागतील काय? तुम्हाला कोर्स कधी करायचा त्याच्यावरती डिपेंड करतं सर. तुम्ही जर बाकीचे उद्या पाठवले, उद्या लगेच कोर्स मिळून जाईल. बरोबर. आणि मग त्याचे बाकीचे मग मार्केटचे ऍप वगैरे काय ते सगळं तुम्ही आत्ता पैसे भरले, लागतील? तुम्ही मेसेज टाकला, 8000 रुपये तुमचे पूर्ण झाले की लगेच तुम्हाला येईल की कोणते ऍप वापरायचे, काय करायचं, सगळं तुम्हाला गायडन्स सुरू होतं लगेच, इमिडिएट सुरू होतं. हा. आणि मग म्हणजे आपल्याला पैसे बाबा किती गुंतवायचे, कधी गुंतवायचे, काय असं सगळं ते शिकू, सगळं सगळं? सगळं त्याच्यात. यस, हा, मी कारण मी पूर्ण नवीनच आहे. काही हरकत नाही सर, आपल्या इथे जवळजवळ 90% लोक नवीन असतात. होय. आणि महत्वाचं म्हणजे इंग्रजीचं नॉलेज कमी आहे मला. गरजच नाही, मी एकदाही बोललो नाही इंग्रजी यायला पाहिजे म्हणून. हा, मी कंडक्टर आहे. काय काहीच प्रॉब्लेम नाही सर. आता तुम्ही जे काही सेशन अटेंड केलं त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला अडचण आली का की अरे काय बोलतो कळालंच नाही? नाही नाही, बाकीची नाही काय अडचण आली. मग ह्या सेम भाषेत असंच शिकवतो सर मी कोर्समध्ये. फक्त आता आमची अडचण कशी आहे की आम्ही कधी सकाळी किंवा कधी संध्याकाळी ड्युटीला, म्हणजे आमचा प्रॉब्लेम कसा असतो, मग त्यानुसार आपल्याला म्हणजे असं कळणार की बाबा तुम्ही बाबा उद्याच्याला सकाळी ह्या टायमिंगला बाबा इन्व्हेस्ट करा असं. सगळं तसं कळतं ना सर, आम्ही तसं ऍडव्हान्स मध्ये सगळं सांगून देतो, आधीच कळवतो, सगळं आपण करतो तसं. बर बर बर, चालतंय यस चालतंय. यस, थँक्यू सर. हा चालतंय. आता बाकीचं मी सगळं ते ही केलेलं आहे. आता 6000 मी नंतर भरतो. चालेल सर, चालेल. हा चालतंय. मग 6000 भरल्याचा मेसेज परत त्याच याच्यावर पाठवू का? हो हो, शहात्तर. त्याला पाठवायचं आणि त्यांना पाठवलं की जर त्यांनी रिप्लाय नाही केला त्याच्या त्या दिवशी तर फोन करून सांगायचं की पैसे पूर्ण आलेले आहेत, मला कोर्स पाठवायला सुरू करा म्हणून, ते पाठवतील. थँक्यू, बर बर बर, चालतंय चालतंय सर. ओके ओके, थँक्यू सर. वेलकम सर. यस शशिकांत सर बोला. हा हॅलो. यस सर. आता जरा एखादं अपरिहार्य कारण आहे की मला उद्याचा एक चेक आहे, त्यामुळे मी परवा असं पैसे भरू शकतो का म्हणजे सगळं किंवा असं काय? खाली दिलेला फोन, खाली नंबर दिलेले आहेत ना, त्याच्यावरती फोन करा, तुम्हाला ते हेल्प करतील कसं करू शकतो. बरं बरं, ठीक आहे, चालतं. सॉरी मी परत म्यूट केलं, तुम्हाला अनम्यूट केलंय, बघा बोला, तुम्ही काहीतरी बोलत होते. शशिकांत सर व्हॉट्सअपला आहेत का नंबर ते? हो आहेत ना, सगळे व्हॉट्सअपला आहेत, सगळे फोन पण करू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, ठीक आहे, ओके. यस विजय ठाकरे सर तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला. किशोर सर थँक्यू फॉर द पेमेंट. हॅलो. यस बोला सर. हॅलो सर, नमस्कार सर. नमस्ते सर, बोला सर. मी काय म्हंटल सर, तसं मी माझा पोर्टफोलिओ काही हँडल करत आहे स्वतः, ओके, पण त्याच्यातही मला थोडे बहुत लॉसेस आहे. काही स्टॉक मध्ये प्रॉफिटही आहे ओके, आणि काही स्टॉक आहे ते लॉसही आहे. ओके, चुकी असं समजा की घेताना मी ते स्टॉक घेऊन घेतले पण आज ते मला जास्त लॉस देत आहे. ते जसं काही आहे जे 113 वर घेतले, आज 13 वर आहे. प्रश्न काय सर, प्रश्न काय? तर असा पोर्टफोलिओ जो आहे, जर मी आपला हे सेशन घेऊ, आपला कोर्स वगैरे करू कम्प्लिटली, तर माझा हा पोर्टफोलिओ जो आहे तो तुम्ही व्यवस्थित करून द्याल का नंतर? तुम्हाला स्वतः करता येईल सर, आमची गरजच पडणार नाही. तुम्हाला स्वतःला कळेल की कुठले स्टॉक ठेवायला पाहिजेत, कुठले काढायला पाहिजेत, कधी
कधी काढायला पाहिजेत, किती घ्यायला पाहिजेत, कुठले घ्यायचे असतील तर ते पण कळून जाईल. तुम्हाला स्वतःलाच कळेल, आम्ही हेल्प करू तुम्हाला त्याच्यामध्ये काय असेल तर, पण तुम्हाला स्वतः कळणं खूप गरजेचं आहे आणि ते कळेल. आणि मला कसं याच्या आधी म्हणजे मी न शिकताच सुरुवात केली होती मी, आणि मला ते ऑप्शन ट्रेडिंग मध्ये लॉस झालेलाच आहे ऑलरेडी, ओके मी ते बंद केलं मग लॉस बरोबर, झाल्यामुळे. खूप चांगलं केलं, बंद केलं. आता तुम्ही हे शिकलात तर स्टेप बाय स्टेप बघा कसं आहे आणि त्याच्या हिशोबाने कराल तर तुम्हाला स्वतःहून येऊन जाईल सर सगळं. ओके ओके, तर आज मी 1000 मी हे करेल, आणि ओके मग काही दिवसात माझी मुलगी तशी सुट्ट्यावर येत आहे, चालेल त्यामुळे मग मी ती आल्यानंतर ते तुमचं सेशन जॉईन करेल, कारण तो चालेल, काही गोष्टी कळणार नाही मला, ती मला सांगू शकते त्या. बेस्ट सर, असंच करायला पाहिजे. दोघं जण चार जण जर शिकलं तर जास्त लवकर कळतं आणि खूप मदत होते. व्हेरी गुड, तेच 15 दिवसाच्या सुट्ट्यावर येत आहे ती इंजिनिअरिंगला आहे, तर चालेल सर, त्यावेळेस मग बाकी पेमेंट करून मी कम्प्लिटली चालेल चालू सर, करून दे. चालेल चालेल, काही तर एक क्वेश्चन विचारू का सर, विचारा ना. जसं आता नवीन IPO येत आहे आता डोम्सचा, येस येस, तो कसा काय आहे सर? चांगला आहे सर. ओके ओके, थँक्यू. मी सर मग स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवायचा ना, खाली दिली आहे तुम्ही सर. हो, कुठल्या एका नंबरवरती पाठवू शकतो. सर याच्यात तुमचा नंबर नाही आहे ना, पण माझा नंबर याच्यात नाही आहे सर, त्या चार मध्ये माझा नंबर नाही, तुमचा नाही आहे ना. माझा नाही आहे त्याच्यामध्ये, त्या ओके चार मध्ये. हा, नाही सर जर तुमच्याशी कधी कॉन्टॅक्ट करायचा झाला तर मग. तुम्ही कधी कॉल करू शकता, वरती UPI चा नंबर दिसतोय तुम्हाला इथं वरती बघा, हाँ हाँ तो तुमचा आहे. तो माझा आहे. ओके थैंक यू सर. वेलकम सर. येस शैलेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. राघोजी सर थँक्यू फॉर द पेमेंट, संतोष सर थँक्यू फॉर द पेमेंट, प्रवीण सर थँक्यू फॉर द पेमेंट, ज्ञानेश्वर सर थँक्यू फॉर द पेमेंट, विनायक सर थँक्यू फॉर द पेमेंट, उदय सर हेलो थँक्यू फॉर द पेमेंट. येस शैलेश सर बोला, तुमचा आवाज कट होतो सर, क्लिअर झाले डाऊट. ओके ओके ओके, बेसिक पासून मला त्याच्यामध्ये माहिती मिळून येस येस सर. आणि पेमेंट तर 4000 रुपये केले करतो, तुमचा वेळ नाही घेणार, फक्त अपेक्षा एकच करतो की मी पहिल्यांदा होता फर्स्ट सेशन लाईव्ह केले, मला काही आपलं काही माहिती नाही. ओके बेसिक पासून तुमच्याबरोबर येस 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 सर, बेसिक पासून सगळं. येस सर थँक्यू. ओके सर, ओके सहदेव सर तुम्हाला अनम्यूट केलंय. उदय सर थँक्यू फॉर द पेमेंट, अक्षया मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. नमस्कार सर. नमस्कार बोला सर. सर माझ्या प्रश्नाची उत्तरे मला मिळाले आहेत. ओके मी पेमेंट ट्रान्सफर केलं, क्रेडिट कार्ड थँक्यू, पेमेंट केलं, सुमित सरांच्या व्हॉट्सअप नंबरवरती मी स्क्रीनशॉट पाठवले कम्प्लीट पेमेंट. थँक्यू सर. ऍक्च्युअली हा कोर्स बद्दल या तुमच्या कोर्स बद्दल मला माझ्या मित्राकडून कळालं, ओके त्याने 2 महिन्यापूर्वी तुमचा कोर्स जॉईन केला होता आणि तो खूप पॉझिटिव्ह आहे याबद्दल, तुमच्या कोर्स बद्दल. ग्रेट. आणि त्याला आणि त्याने 2 महिन्यामध्ये त्याला खूप फायदा झाला. त्याने आता लास्ट वीक मध्ये त्यांना टाटाचा पण IPO लागला होता, येस त्यामध्ये पण त्यांना बेनिफिट झालं. टाटामध्ये तर 180% रिटर्न्स आहेत सर एका दिवसात. सर येस थँक्यू सो मच सर, ओके सर थँक्यू सर. थँक्यू. येस विनय पाटील सर तुम्हाला अनम्यूट केलं. सर सर येस मला एक डाऊट एवढाच होता कि माझं काय असतं सर की थोडस टुरिंग आणि ऑफिस टायमिंगमुळे मार्केटमध्ये ऍक्टिव्ह राहावंच लागेल का, असं 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 काही आपले हे असते का, विदाऊट ऍक्टिव्ह न राहता करता येण्यासारखी काही स्ट्रॅटेजी आहे का? सर तुम्हाला सिंपल सांगतो की दोन प्रकार आपण बघतो याच्यामध्ये, एक आहे ट्रेडिंग आणि दुसरी आहे इन्व्हेस्टिंग. सर तुम्हाला ट्रेडिंग जमली तर ठीक, नाही जमली तर इन्व्हेस्टमेंट करता येतील. इन्व्हेस्टमेंटचे बरेच प्रकार आहेत, ट्रेडिंगचे पण बरेच प्रकार आहेत. जेव्हा जेव्हा जे जर जमेल तेव्हा तेव्हा ते करू शकतो, हा एक पर्याय झाला. दुसरा पर्याय जो मी बऱ्याच लोकांना आतापर्यंत सुचवलं ते की तुम्ही घरातले म्हणजे तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही हस्बंड वाईफनी करायलाच पाहिजे, हे ठरवूच नका की येईल का नाही, कळेल का नाही, माहित नाही. ते आधी ठरवण्याच्या आधी म्हणजे पिक्चर मला कळेल का नाही हे ठरवून आपण पिक्चर बघायला कधीच जात नाही. बरोबर, तर बघून घ्या, पिक्चर म्हणून बघा, त्याच्यातले दोन गोष्टी जरी कळाल्या तरी आयुष्य बदलू शकतं, एवढं महत्वाच्या गोष्टी याच्यातून शिकता येतील. मग ट्रेड जमलं तर ठीक, नाही जमलं तर बाकीच्या गोष्टी आहेतच पैसे कमवण्याच्या. बरोबर. पण सर आता काय आहे की मी सध्या आता सध्या ऑप्शन मध्ये करतोच आहे मी ट्रेडिंग जवळजवळ मागच्या 6 महिन्यापासून,
ओके तरी माझ्याकडे एक स्ट्रॅटेजी, मी आधी एक कोर्स केला होता ऑप्शनचा, ओके त्याच्यामध्ये ती मार्केट अप ट्रेंड पण असेल किंवा साईड असेल किंवा लोअर पण असेल तरी पण त्याच्यामध्ये ते म्हणजे नो लॉस स्ट्रॅटेजी आहे ती, अरे वा, ओके काम करते सर ती, तर ती मी म्हणजे त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह राहायची गरज नसते त्याच्यामध्ये, व्हेरी गुड. फक्त 15 मिनिटं दिवसभरात 15 15 मिनिटं जरी स्पेंड केलं तरी होतं त्याच्यात ते. चांगलं आहे मग. मला फक्त एक बाकीचं जे आहे समजा हे स्टॉक्स आणि मला कमोडिटीसाठी मी वेळ देऊ शकतो, तर कमोडिटी yes, पण आपलं कव्हर होणार आहे सर ना याच्यात? yes, yes, yes. ठीक आहे सर, थँक्यू सर, थँक्यू. येस ज्ञानेश सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. सर नमस्ते. नमस्ते सर. सर मला एवढंच विचारायचं होतं की सर काय होतंय शेअर मार्केट ऐकायला खूप सोपं आहे सर असं वाटतं, ज्यावेळेस आपण करायला जातो ना त्याच्या ऍप मध्ये, आता ते ग्रो ऍप झालं बाकीचे जे ऍप झालं, तर मुळात काय होतंय ते वापरतानाच खूप हार्ड वाटतात सगळ्या गोष्टी, त्यातल्या ज्या बेसिक बेसिक गोष्टी त्या सुद्धा आपल्याला नाही समजून येत, तर मग ते भीती वाटायला लागते की कसं. आम्ही शिकवतो ना सर डीमॅट अकाउंट कसं वापरायचं, कुठलं वापरायचं, ते सगळं सांगतो ना. हा सर, आणि त्याबद्दल जे जे काही ऍप आहेत समजा, तर आता कॉम्प्युटरवरती किंवा आपण पीसीवर ज्यावेळेस लॅपटॉपवर आपण ते ऍप काही ज्या इंटरनेटवर आपण बघतो काही, आता इन्स्टॉल होते आता ते बघायला जातो ना, तर एवढं हार्ड वाटतं की मग ते एकदम भीती वाटायला लागते की हे कसं आपल्याला जमेल की नाही जमेल. नाही सर, आपल्या इथे तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आम्ही शिकवतो सगळ्या गोष्टी, त्याची रेकॉर्डिंग देतो. समजा बाय कसं करायचं हे शिकवल्यानंतर त्याची रेकॉर्डिंग मिळते की तुम्ही बाय कधी कसं करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, सपोज तुम्ही 5 स्टॉक घेताय, 500 रुपयामध्ये 5 स्टॉक घेताय तुम्ही, तर त्याच्यात लॉस होऊन होऊन किती होणार आहे एका दिवसात? तर 10 रुपये 20 रुपये 50 रुपयाच्या वरती लॉस होऊच शकत नाही, मग कशाला घाबरायचं? बरोबर आहे सर, 100% असं काय खरं शिकवतो सर. सर आपण, ट्रेडिंग असं शिकवतो. ट्रेडिंग मध्ये मुद्दा एकच काय येतो माहितीये का सर, की एकदा ट्रेडिंग करण्याची भीती एकदा सर संपली ना की मग काही प्रॉब्लेम नाही तर राहणार. तुम्हाला सिंपल सांगतो, भीती ही कधीही लागणारच आहे. पैशाच्या रिलेटेड प्रत्येक माणूस घाबरतो जोपर्यंत तो बेशरम नसेल. का घाबरतो? कारण की जेव्हा आपण पैसे लावायचे असतील तेव्हा तुम्हाला खात्री असेल की मी पैसे आता लावले तर मिळाले तर एवढे मिळतील, गेले तर एवढे जातील, ही 100% खात्री असेल तर तुम्हाला भीतीचा प्रश्नच येणार नाही. म्हणजे तुम्हाला सिंपल एक उदाहरण देतो. समजा हा तुम्ही सर, ज्या घरात आता राहताय, किती वर्षापासून तुम्ही ज्या घरात राहता राहत सांगू शकता मला किती वर्ष झाले तुम्ही ज्या आता घरात राहताय? किती वर्ष झाले? लहानपणापासून वर्ष सांगा जन्म ना, झाला सर, वर्ष वर्ष 30 32 वर्ष. 30 वर्ष धरू आपण. 30 वर्षापासून तुम्ही एका घरात राहताय, त्याच्यात लाईट गेली म्हणजे एकदम अंधार, तुमचा हात सुद्धा दिसत नाही असा अंधार झाला, तर तुम्ही पळत जाऊन माचिस किंवा उदबत्ती हे मेणबत्ती घेऊ शकता का? पळत नाही नाही. का माहित आहे? कारण की तुम्हाला माहित नाही, तुम्हाला ऍक्च्युली क्लॅरिटी नाही आहे, म्हणजे दिसत नाही, म्हणून तुम्हाला तिची भीती असेल किंवा मला लागेल पडेल काहीतरी होईल म्हणून. तुमचं घर असून 30 वर्षानंतर सुद्धा तुम्ही अंदाधुंदी पळू नाही शकत. सेम शेअर मार्केट तसं आहे की तुम्हाला लाईट असेल तर घरामध्ये तुम्ही पळत जाऊ शकता कुठेही, तुम्हाला माहित आहे. किंवा तुम्हाला फोनवरती पण तुम्ही सांगाल की अरे ते माझ्या कपाटात तिसरा खाना ना तिकडं ते 2 शर्टच्या खाली तुम्हाला लाल कलरचं टी शर्ट दिसेल, तुम्ही एवढं क्लिअरली सांगू शकता. येस सर, एवढं सर पाठ याच्या असून फक्त सुद्धा तुम्ही बेसिक, अंधारात पळणार नाही, लाईट मध्ये पळू शकता, कारण की शेअर मार्केट सेम असंच आहे. येस सर. सर मी पेमेंट तर आता हे केलंय, कारण माझ्याकडनं बाकीचं पेमेंट जात नव्हतं, उद्या सकाळीच मी सगळं करतो. तर चालेल. माझी एकच इच्छा आहे, मला बाकी काही नाही झालं तरी चालेल, पण एक्झॅक्ट शेअर मार्केट काय ना मला याचं बेसिक सगळं समजून घ्यायचं. ते तर तुम्हाला कळेलच कळेल 100%. येस सर, थँक्यू थँक्यू सो थँक्यू सर, मच सर. वेलकम सर. यस विकास सर, तुम्हाला अनम्यूट केलं. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर. सर मी खूप म्हणजे नवीनच आहे अजून, मी पहिलेच वेळेस तुमचा ऐकतोय आणि स्टार्टिंग पण तुमचं चालू झालंय आता. व्हेरी गुड, पाठी कोरी आहे म्हणजे मला चांगल्या गोष्टीच लिहिता येतील त्याच्यावरती, चुकीच्या काय नसतीलच. हो 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 सर. असं यस, सर मी कोणतं अकाउंट खोललं पाहिजे मग? ते पण शिकवू सर आम्ही तुम्हाला कोर्स मध्ये, कोणतं कसं ठीक काय आहे सर. सगळं मी शिकवतो. 1000 रुपये पे केले, मी 15 16 तारखेला करतो बाकीचे. यस सर, यस सर, थँक्यू सर, ठीक आहे सर, धन्यवाद. वेलकम सर. यस किशोर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्या हा लोकांनी सर, हॅलो. यस ज्या लोकांनी कोर्स रजिस्टर केले त्यांना मी 2 मिनिटं घेऊन काही महत्वाची गोष्ट सांगणार आहे किशोर सरांचं बोलणं झाल्यानंतर. येस सर बोला. सर मी याच्या आधी पण
ट्रेडिंग करत होतो. बर हॅलो. बोला बोला. सर ट्रेडिंग करायचं आहे, पण आता जो हा कोर्स, समजा मी 2000 रुपये भरले सर कोर्स मध्ये. ओके हॅलो. बोला बोला, ऐकतोय. हा तर सर याच्यानंतर समजा मी एक 2 वर्षापासून ट्रेडिंग करतोय सर, म्हणजे पण इतका कॉन्फिडन्स येत नाही की प्रत्येक याच्यामध्ये. ओके तर सर आता कसं आहे, समजा ऑप्शन ट्रेडिंगच्या संदर्भात म्हणजे मला जास्त इंटरेस्ट ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आहे, इन्व्हेस्टमेंट मध्ये पण आहे माझे इन्व्हेस्ट केलेले पैसे. बर पण सर ऑप्शन ट्रेडिंग मधून समजा हा कोर्स केल्यानंतर काही बेनिफिट होईल का याच्यामध्ये, ऑप्शन ट्रेडिंग करताना काही समजा स्ट्रॅटेजी? तुम्हाला बेनिफिट होईल, पण तुम्हाला आम्ही ऑप्शन डीप मध्ये याच्यामध्ये जाणून बुजून शिकवत नाही, कारण की तिथे रिस्क जास्त असते. तर तिची तयारी करण्यासाठी तुमचा पाया मजबूत पाहिजे, तो मजबूत करायचा असेल तर हा कोर्स करून मग तुम्ही ऑप्शन मध्ये जायला पाहिजे. ऑप्शन मध्ये तुमचा इंटरेस्ट काय आहे, कारण की जास्त लवकर जास्त पैसे कमवता येतात म्हणून, बाकी काहीच नाही ऑप्शन मध्ये. तर हो सर, आणि रिस्क आहे ते बी माहिती मला, पण जसं कोर्स पूर्ण केल्यानंतरच करणार आहे मी, पण कारण मी शुअर नाही आहे जास्त, कारण मग ठीक करू शकता, मग काही प्रॉब्लेम नाही. हा कारण कॉन्फिडन्स आता जसं सर ते तुम्ही कॅन्डलस्टिक दाखवले की खाली रेड आणि खालून वर ग्रीन बनले, तर आपल्याला ही स्ट्रॅटेजी सर आपण ऑप्शन मध्ये युज करू शकतो का? वापरू शकता, त्याचे काही दुसरे अजून नियम आहेत ते तुम्हाला आम्ही शिकवू त्याच्यामध्ये. हा ते कोर्स मध्ये ऍड होईल सर पुढे चालून. येस येस, पण एवढंच लक्षात ठेवा, ऑप्शन डीप मध्ये आम्ही जाणून बुजून याच्यात दिलेलं नाही, देत नाही. डीप मध्ये आपण शिकवतो त्याच्यामध्ये, पण डीप मध्ये जाणून बुजून शिकवत नाही, कारण की तुम्ही लॉसेस कराल म्हणून. आधी पाया पक्का झाला की मग पुढच्या गोष्टी मिळतील. ठीक आहे. हा पाया पक्का झाल्यानंतर सर, कारण मी शुअर जोपर्यंत तुमच्या कोर्स पर्यंत तोपर्यंत मी पण हे करणार नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड, मग काय टेन्शन नाही. आणि सर मग आपण समजा ऑप्शन जर बाजूला ठेवलं तर मग याच्यामधून आपले कोणती पण गोष्ट जास्त पक्की होईल, जसं की स्टॉक मध्ये होईल का? स्टॉक मध्ये होईल, फ्युचर मध्ये होईल, निफ्टी बँक निफ्टी मध्ये होईल, कमोडिटी मध्ये होईल. ओके सर, ओके, थँक्यू सर. बोललेले पैसे भरतो सर 1-2-3 दिवसात. थँक्यू सर. ओके थँक्यू सर, वेलकम. येस, आता मी काही महत्वाच्या गोष्टी सांगतो ज्यांनी रजिस्टर केलंय. सो ज्यांनी रजिस्टर केलंय त्यांनी लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका. ओके, स्क्रीनशॉट खूप महत्वाची आहे, कारण की स्क्रीनशॉट नसेल तर तुमचं नाव वगैरे सगळं येणार नाही, फक्त पेमेंटच्या ह्याच्यावरती आम्हाला ते ठरवता येत नाही. तर स्क्रीनशॉट पाठवायला विसरू नका खाली दिलेले या नंबर्सवरती. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा फीस कम्प्लीट कराल, तुम्हाला आम्ही नोट्स पाठवू या कोर्सचे. नोट्स कुठले, म्हणजे कॅन्डलस्टिकचे नोट्स असतील, बाकीचे नोट्स असतील, त्याच्याबरोबर तुम्हाला आम्ही ऍप कोणते डाउनलोड करायचं, काय करायचं, त्याचे सगळ्यांचे लिंक आणि तुम्हाला फाईल्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती सॉफ्ट कॉपी पाठवू. त्याची तुम्हाला प्रिंटआउट घ्यायचे, नोट्स जे तुम्हाला देऊ त्याची कलर प्रिंटआउट घ्यायचे, लक्षात ठेवा कलर प्रिंटआउट. तर त्याचा तुम्हाला वापर करता येईल. तुम्ही लॅपटॉप किंवा पीसी वरती अटेंड करू शकलात तर बरं होईल, कारण की जेवढी मोठी स्क्रीन असेल तेवढ्या लवकर कळतं. म्हणून मोठ्या स्क्रीन वरती बघायचा प्रयत्न करा, जे तुम्हाला आम्ही लिंक देणार आहे, रेकॉर्डिंग जी देणार आहे ते. किंवा तुम्ही मोबाईलवरती पण करू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही, मोबाईलवर करता येत नाही, मोबाईलवरती करता येतं. फक्त लक्षात ठेवा की चांगलं इंटरनेट असायला पाहिजे, कारण की तुम्ही जर बसलात तर 2-2.5 तास तुम्ही जर बसू शकलात तर चांगलं इंटरनेट असेल तर चांगलं तुम्ही वापरून ते त्याचा फायदा करून घेऊ शकाल. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला बसण्याची जागा घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये ही नेमून घ्या, बसण्याची जागा प्रॉपर करा. असं झोपता झोपता टीव्ही बघता बघता फोनवर बोलता बोलता जेवता जेवता बघणारा हा कोर्स नाही आहे. आयुष्य बदलण्याची ताकद आहे या कोर्समध्ये. तर प्रॉपर बसून शिकण्याची पद्धत ठेवा, कारण की तुम्ही जसं बसण्याची बघा, तुम्ही मंदिरात गेला तर तुम्ही कसंही बसत नाही, कसंही वागत नाही मंदिरात. का? कारण की तुम्हाला त्या देवाकडून तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार असतं, तसं या कोर्स मधून तुम्हाला जे पाहिजे ते आयुष्य मिळणार आहे. तर बसण्याची जागा प्रॉपर ठेवा, जिथे डिस्टर्बन्स नसेल शिकता येईल. आणि सेशन जेव्हा पण तुम्ही करत असाल तेव्हा तुमच्याकडे एक डायरी आणि पेन ठेवा, म्हणजे तुम्हाला बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लिहिण्यासारख्या असतील, खूप कामात येण्यासारख्या असतील, तर ते तुम्हाला वापरता येतील. तर ते हे लक्षात ठेवा गोष्टी. ओके, सो पुढचे प्रश्न मी घेतो. येस ज्ञानेश्वर सर, तुम्हाला अनम्यूट केलं. स्मिता मॅम, तुम्हाला अनम्यूट केलं. येस स्मिता मॅम, बोला. हॅलो सर. बोला मॅम. मी कधीपासून ट्राय करते सर, मी कधीपासूनच विचारत होते तुम्हाला, फीच विचारत होते. आणि दुसरं म्हणजे मला ह्याचं काही नॉलेज नाही आहे सर, म्हणजे मी मला इवन म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा मला इन्व्हेस्ट मी केलेलं नाही. मी घाबरते, म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यात या गोष्टीत रिस्क आहे, म्हणजे मला पहिल्यापासूनच FD वगैरे मध्येच टाकते. तर हॅलो. बोला बोला, ऐकतोय.
हा तर मी शिकू शकते का? म्हणजे मी म्हणजे मला शिकायचंच आहे मला, तर होऊ शकतं का? मी काहीच येत नाहीये, मला नॉलेज नाहीये तुमची याचं. इच्छा असेल तर होऊ शकतं, इच्छा आहे माझी सर, इच्छा असेल तर मग टेन्शन घेऊ नका, सगळं शकता येईल. पण मग बेसिक पासून तुम्ही सगळं स्लो शिकवणार ना असं, स्लो जे बघा, डोक्यावर समजा न सपोज मी तुम्हाला त्या कोर्स मध्ये जे मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये मी फास्ट शिकवतोय असं वाटलं तर त्याच्या तुम्ही स्पीड कमी करू शकता, स्लो पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही थांबून परत ऐकू शकता, रिव्हर्स करू शकता, फॉरवर्ड करू शकता, सगळी फॅसिलिटी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला. बर. आता तुम्ही हे म्हणता की रेकॉर्डिंग तुम्ही देणार, पण बस दुसरं एक म्हणजे की तुम्ही मग आम्हाला गाईड करणार ना की आता इन्व्हेस्ट करायच्या वेळी, असं मी म्हणते. मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीने तुम्ही जर शिकलात आणि त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला आमच्या गायडन्सची गरजच पडणार नाही, पहिली गोष्ट. आणि तिथं आम्ही तुम्हाला रोजच्या रोज सेशन्स घेऊन त्याचं गायडन्स तर देतच आहे, ते तर करणारच आहे आम्ही. पण तुम्ही स्वतःहून जर केला तर तुम्हाला गायडन्सची गरजच पडणार नाही असं शिकवलेलं आहे त्याच्यात. ओके ओके, थँक्यू बस सर, थँक्यू वेलकम. व्हेरी मच. ओके ओके. हां मग सॉरी मी तुम्हाला म्यूट केलं, तुम्ही अजून काहीतरी विचारणार होतात, बोला. म्यूट अनम्यूट केलंय मी तुम्हाला. स्मिता मॅम येस, हॅलो बोला बोला हॅलो. बोला. हां म्हणजे किती दिवसात माझ्याकडून पूर्ण होऊ शकतो? मी ह्या बाबतीत मला काही नॉलेज नाही आहे, तर किती दिवसात करू शकते मी हा कोर्स? 2 तास जर रोज काढू शकलात तर आठवड्याभरात कंप्लीट करता येईल. ओके, 2 तास रोज काढले तर आठवडाभरात होईल म्हणजे. येस आणि अच्छा, आठवडाभरात होऊन जाईल का सर लगेच? हो, 2 2 2 2.5 तास दिवसाचे बस. ओके ओके, ठीक आहे, चालेल सर, थँक्यू. थँक्यू ओके थँक्यू. ओके. यस ज्ञानेश्वर सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बोला हॅलो सर, बोला सर. नेमकं स्टॉक म्हणजे मग कोणते खरेदी करायचे असतात काय ते विचारायचं होतं. सगळं शिकवतो ना सर आपण कोर्स मध्ये. असं का? मी 1000 रुपये टाकले, ते स्क्रीनशॉट कुठे टाकायचं ते विचारत होतो, पण नंतर क्लिअर झालं मग टाकले 1 नंबरवर. चालेल सर, नो प्रॉब्लेम, थँक्यू चालेल, सो मच. ओके, धन्यवाद. ओके मोहन सर, थँक्यू फॉर द पेमेंट. सारंग सर, थँक्यू फॉर द पेमेंट. सुप्रिया मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. काव्य मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. रितेश सर, थँक्यू फॉर द पेमेंट. स्मिता मॅम, थँक्यू फॉर द पेमेंट. शरद सर, थँक्यू. सॅम्युएल सर, थँक्यू सो मच फॉर द पेमेंट. बाळासाहेब सर, थँक्यू फॉर द पेमेंट. आशिष सर, थँक्यू फॉर द पेमेंट. विजय सर, थँक्यू. संदीप सर, थँक्यू. विकास सर, थँक्यू फॉर द पेमेंट. अमित सर, थँक्यू फॉर द पेमेंट. बाळासाहेब सर, तुम्हाला अनम्यूट केलंय, बाळासाहेब बोराडे सर. ओके प्रशांत, प्रशांत सर तुम्हाला अनम्यूट केलंय. येस हॅलो प्रशांत सर, बोला हॅलो सर. बोला सर. सर सध्या पेमेंट मला 20,000 रुपये आहे, ओके त्यामध्ये मी ट्रेड करू शकतो का तेवढ्या? हो डेफिनेटली करू शकता ना, काय प्रॉब्लेम आहे. माझा जॉब सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत असतो, त्यावेळी ओके कधी कधी मोबाईल अलाउड असते, कधी मोबाईल अलाउड नसते, ओके त्यावेळी मी करू शकते काय? हो करू शकता ना, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्हाला जसं जमेल तसं करू शकता. ठीक आहे सर, चालतंय, येस सर, तेच थँक्यू विचारायचं होतं. थँक्यू सर. चालेल. येस बाळासाहेब सर, बोला. हा सर, बाळासाहेब बोलतो. बोला सर, आता हे जो कोर्स घेतल्यानंतर त्याचे जे व्हिडिओ आहेत ते आपण डबल डबल म्हणजे नंतर बघू शकतो ना? किती किती वेळा बघू शकता, आयुष्यभर तुमच्यासाठी असणार आहेत ते, लाईफ टाईम. ठीक आहे सर, 2000 रुपये पाठवले आणि उद्या बाकीचे हे करतो. ठीक आहे चालेल सर. आणि पाठव उद्या. तुम्हाला परत चुकून मी म्यूट केलं, तुम्ही काहीतरी बोलत होतात, बोला अनम्यूट करून परत एकदा. बाळासाहेब सर, ओके. श्रीनिवास सर, तुम्हाला अनम्यूट केलं. सर नमस्कार, नमस्कार, बोला सर. मी दैनिक सकाळचा उपसंपादक आहे सोलापूरचा. ओके ग्रेट सर. रोज आम्ही बातम्या वाचतो, एडिट करतो, ओके निफ्टी वगैरे वगैरे काय शेअर मार्केट बद्दल, पण कधी आमच्या डोक्यात बसतोच नाही शेअर मार्केट म्हणजे काय. ओके ओके आता 5-6 महिन्यापासून मी युट्यूब वगैरे हे ते फेसबुक वगैरे सर्च करतो, ऐकतो, माहिती घेतोय, बर पण कम्प्लिटली माहिती देणारा कोर्स मला का सापडला नव्हता. ओके आज मी तुमचं तुमचं सेशन जॉईन झालो, मला ओके इंटरेस्ट आहे,
मी 1000 रुपये फेड केलेला आहे, बाकीचे उद्या परवा मी करून आहेत. आणि बरं वाटलं मला मराठीमध्ये गायडन्स करणाऱ्या शेअर मार्केट मधले मला एक मेंटर मिळत आहेत, खूप आनंद आहे. थँक्यू सो मच. आणि कायम मी तुम्ही तुम्ही आमच्या बरोबर असाल अशी अपेक्षा करतो. नक्की नक्की सर, थँक्यू सो मच. यस सर, ओके. यस संदीप, संदीप सर तुम्हाला अनम्यूट केलंय. संदीप यशवर्धन सर. यस हा सर, नमस्कार सर. नमस्कार, बोला सर. सर मी म्हणजे थोडंफार मला नॉलेज आहे पण आणि इन्व्हेस्टमेंट पण केलेलं आहे, पण तो सर कॉन्फिडन्स लेवल इतकं नाही आहे. तर तुमच्या जो कोर्स बघितले आणि कंटेंट्स बघितले सिलेबस खूप छान आहे, आणि त्या मला असं वाटतं की ते शिकल्यानंतर माझे कॉन्फिडन्स लेवल पण वाढेल. मला सर फक्त एकच विचारायचं आहे की तुमचं लाईफटाईम सपोर्ट तर असणारच तुम्ही जे दिलेले आहेत ते, तर यामध्ये तुमच्याकडनं काही म्हणजे काही कसं कोणी कोणी स्टॉक सजेस्ट वगैरे पण करतात, तुम्ही गाईड तर करणार, तुम्ही बोलले की आम्ही गाईड तर करू, पण काय असे काय स्टॉक्स पण तुम्ही काय सजेस्ट करता कसं म्हणजे इंटरमिजिएट वगैरे? शिकवतानाच असं शिकवतो की तुम्ही स्वतःच ते शोधून आणाल. म्हणजे समजा तुम्हाला मी शिकवलं आणि तुम्ही त्याच्यातले समजा 10 स्टॉक शोधून काढले आणि हा हा त्याच्यात तुम्ही विचारलं सर मी हे 10 स्टॉक काढले काय वाटतं, तर मी तुम्हाला त्याच्यावरती सिम्पल प्रश्न करेन की आपल्या स्ट्रॅटेजी प्रमाणे ह्याच्यामध्ये हे हे दिसतंय का, हो हो, तर मग काही टेन्शनच नाही, कुणाला विचारायची गरजच नाही. ओके ओके, पण असं तरी तुम्हाला सुद्धा स्वतःच तुम्ही काय. डायरेक्टली इनडायरेक्टली थोडा सपोर्ट म्हणजे यस सजेस्ट यस करू यस, शकता ना? डेफिनेटली यस, डेफिनेटली यस. ठीक आहे सर, मग मी रजिस्टर. थँक्यू ठीक, सर. यस महेश पाटील सर तुम्हाला अनम्यूट केलं, हॅलो. बोला सर. सर एक प्रश्न विचारायचा आहे की डेली आपल्याला ऑप्शन बद्दल काय असं तुमचे हे येतात का, म्हणजे बाय कधी सेल नाही कधी करायचं, नाही नाही अपडेट तसे नाही काहीच नाही, आपण कॉल्स अँड टिप्स असे देत नाही सर. हा मग आता इंट्राडेचे जे तुम्ही म्हणताय की आपले स्टॉकच्या बाबतीत त्याचे तर डेली असं व्हॉट्सअपला टिप्स वगैरे येतात की कोणता स्टॉक बाय करायचा. नाही कॉल्स अँड टिप्स त्याच्यामध्ये आपण कॉल्स अँड टिप्सचं कामच करत नाही, आपण तुम्हाला शिकवायचं काम करतो जेणेकरून तुम्ही आमच्यावरती डिपेंड नाही राहिला पाहिजे की बाबा आज जर का आम्ही समजा उद्या सेशन घेतलंच नाही तर तुम्ही सेशन घेतलं नाही म्हणून ट्रेड करणार नाही, असं करण्यापेक्षा तुम्हाला स्वतःला यायला पाहिजे असं शिकवतो. सपोर्ट नक्कीच करतो आपण, पण जर केलं नाही एखाद दिवस बाबा आम्ही फोन उचलला नाही काही काही झालं काही कारणाने काही होऊ शकतं, तर अशा वेळेला तुम्ही थांबू नये, तुमचे तुमचं पुढचं प्लॅन थांबू नये. त्याच्यामुळे तुम्हाला असं शिकवतो की जेणेकरून तुम्ही स्वतःच ते सगळं करू शकाल, स्वतःचेच कॉल्स अँड टिप्स काढता येतील, तुम्हाला स्वतःलाच स्टॉक शोधता येतील, तुम्ही स्वतः ते सगळं करू शकाल असं शिकवतो सर. ओके ओके, म्हणजे इंट्राडेच्या बाबतीत आपल्याला फारस हे नाही आहे, टिप्स वगैरे असं काही येणार नाही. कॉल्स अँड टिप्स तुम्हाला गरजच पडणार नाही आमच्याकडून, तुम्ही स्वतः करू शकाल असं शिकवू सर, ते महत्वाचं आहे. कारण की आम्ही समजा कॉल्स अँड टिप्स द्यायची सुरुवात जरी केली आणि कॉल्स अँड टिप्स मी दिले 1 महिने 2 महिने 4 महिने 6 महिने मी दिले आणि त्याच्यानंतर बंद केलं तर काय कराल? हा बरोबर आहे ना, ते म्हणजे तुमचा कोर्स झाल्यानंतर त्याची गरज पडणार नाही असं तुमचं मत हा आहे. हा आणि बाबतीत थोडस म्हणजे तुम्ही डीप मध्ये जात नाही हे ऐकलो मी आता एक दोघा तिघांना तुम्ही बोलला, हो. पण समजा जर मी ऑप्शन करायचं झालं तर त्याच्यासाठी आपण मदत होईल काय मला? ऑप्शन साठी सर सिम्पल आहे, माझं हे म्हणणं असतं की तुमचं बेस जोपर्यंत पक्क होत नाही तोपर्यंत ऑप्शन मध्ये जाऊ नये. कारण की तुम्हाला सिम्पल सांगतो सर की तुम्ही आता काय करता सांगू शकाल मला? मी रिअल इस्टेट फर्म आहे माझी, मी किती कोल्हापूरहून वर्षापासून? यस सर, तुमच्या बोलण्यावरून मला ओळखलंच, मी कोल्हापूरहून आहात तुम्ही. मला सांगू शकता किती वर्ष झाले तुम्ही हे काम करताय? साधारण 16-17 वर्ष झाली. तर 16-17 वर्ष दिल्यानंतर तुमच्या आयुष्यातले तुम्ही आता समजा मी एक एक्झाम्पल घेतो की तुम्ही 1 लाख रुपये महिन्याचे कमवत असाल, मी एक अंदाज देतोय 15-16 वर्ष दिल्यानंतर, तर 1 लाख रुपये तुम्हाला नवीन बिझनेस मधून जर कमवायचे असतील, समजा तुम्हाला शेती करायची आहे किंवा तुम्हाला एखादं मोबाईलचं दुकान टाकायचं त्याच्यात महिन्याला 1 रुपया कमव 1 लाख रुपये कमवायचे असतील, तर तुम्हाला परत 16 वर्ष देण्याची गरज नाही, तुम्हाला ते बिझनेस शिकणं गरजेचं आहे की ते केल्यानंतर तुम्हाला 16 लाख रुपये 1 लाख रुपये 16 वर्ष न देता तुम्ही 16 महिन्यात कमवू शकाल असं करता येतं, असं शेअर मार्केटमध्ये पण पॉसिबल आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत करावी लागेल. जसे 16 वर्ष दिल्यानंतर तुम्ही या इन्कमला पोहोचलात तर तिथे तुम्ही जर का 2-4 महिने जर ती मदत हेल्प करून स्वतःला शिकवून प्रॅक्टिस करून तुम्ही त्या पोहोचलात तर तिकडे तुम्हाला ते इन्कम येऊ शकतील, डेफिनेटली पॉसिबल आहे, पण ते स्वतः तुम्ही केलात तर, दुसऱ्यांवरती डिपेंडन्सी राहिली तर मग गेलं सर काहीच उपयोग नाही. हो हो, आतापर्यंत तर काय झालंय की एक ऑप्शन ट्रेडिंग मध्ये फारसं काय लॉस नाही आहे, पण 20,000 रुपये परत माझी थोडीशी इन्व्हेस्टमेंट पण आहे त्याच्यामध्ये स्टॉक मध्ये.
ओके फ्युचर आमचे दुसरे मित्र वगैरे करतात पण आपल्या पण ह्या स्केड्युल मधून आम्हाला ते मिळत नाही. मग फ्युचर बद्दल तुम्ही काय असं आपल्या फ्युचर याचं शिकवलेलं आहे ना सर, कोर्स मध्ये फ्युचर्स दिलेला असतात. ओके ओके येस, ऑप्शन आम्ही जाणून बुजून ह्या लेवलला देत नाही. असं नाहीये की आम्ही ऑप्शन शिकवतच नाही, सांगतच नाही. ते देऊ, ती जेव्हा राईट वेळ असेल ना, म्हणजे आम्ही तुम्हाला सांगतो की बाबा आता हे अवेलेबल आहे, तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही ठरवू शकता, तर त्या गोष्टी तुम्हाला ओके कळत जातील तशा तशा. ओके ओके नो सर, प्रॉब्लेम सर, थँक्यू सर. ओके येस, मंगेश सर तुम्हाला अनम्यूट केलं. विकास सर थँक्यू फॉर द पेमेंट. अमित सर थँक्यू फॉर द पेमेंट. किरण सर थँक्यू फॉर द पेमेंट. येस हॅलो. मंगेश सर बोला. हां सर नमस्कार. नमस्कार. माझे दोन प्रश्न होते. ओके बोला. सकाळी आपण ड्युटीला वगैरे जातो आणि म्हणजे बहुतांश लोकांना सकाळ ते संध्याकाळपर्यंत म्हणजे जेव्हा मार्केट चालू असतो तोपर्यंत ते सकाळी बोलतात की म्हणजे चालू होतं ते मग व्हॅल्युएशन असतं मग पर्टिक्युलर त्याच टायमाला आपल्याला ट्रेड वगैरे करायचा असतो. ओके आणि नेमकं त्याच टायमाला आपल्याला काहीतरी म्हणजे आता कामानिमित्त असल्यामुळे ते निघून जातो तो वेळ वगैरे. ओके समजा तुमचे सेशन वगैरे सगळे ऐकले सगळे हे केलं आता ते वन अटेम्प्ट मध्ये ते थोडंसं कन्झ्युम व्हायला थोडंसं वेळ लागेल. ते कालांतराने म्हणजे हळूहळू हळूहळू करू जसं वेळ मिळेल तसं वगैरे. आणि दुसरा प्रश्न काय होता माझा की तुम्ही म्हणजे वीक मधून एखादं दुसरा किंवा 80-75% की हा बाबा तुम्ही हा स्टॉक थोडासा घ्या किंवा या स्टॉकला घेऊन तुम्ही ह्याच्यावरती ऑप्शन थोडस हे करा किंवा कॉल पुटचं वगैरे असं तुम्ही म्हणजे सांगता का कॉल म्हणजे पुट सजेशन तरी ऑप्शन. देता का? कॉल पुट ऑप्शन तर आपण बिलकुलच सांगत नाही, पण स्टॉक बद्दल आपण रोजच करतो हे सगळ्या गोष्टी. अच्छा कारण मी आता कंपनीत आहे. ओके तुम्ही म्यूट केलात बघा. हां बोला, परत एकदा अनम्यूट करा. हॅलो. येस येस बोला. तुम्ही ते मी माझगाव कंपनीमध्ये आहे. तुम्ही ते पहिल्या मॅडमचं दाखवलेलं त्यांचं. हां त्यात माझगाव मध्ये मला गेली 18 वर्ष झाली. ओके पण त्याच कंपनीमध्ये राहून मला त्या म्हणजे शेअरचं मी ते शेअरचं घेतलेलं आयपीओ जेव्हा ओपन झालेला 221 समथिंग काहीतरी होतं तेव्हा ते. खूप जबरदस्त हा मी ते घेऊन ठेव हा ते घेऊन ठेवलेले होते. आता त्या कंपनीचं मला माहिती काय अम्बॅलन्सेस केलं किंवा काय काय नाही पण शेअर इतक्या पटीने एवढं वाढलं वगैरे ते मला तेवढी कल्पना नव्हती. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मी त्या कंपनीमध्ये आहे. ओके पण त्याच कंपनीचं बाहेर पॉइंट ऑफ व्ह्यू एवढं मोठं आहे हो. मग ते जरा हा म्हणजे समजा आपण आता ते पीई रेशो बघितला किंवा त्या कंपनीचं प्रॉफिट वगैरे बघितलं त्यानुसारच आपण थोडस म्हणजे तर्क लावतो की हा बाबा कॅपिंग आहे म्हणजे डेप्ट कमी आहे हे ते वगैरे. हा पण आता मी माझ्या माझ्याकडून मध्ये कंपनीमध्ये ना तिथे थोडस म्हणजे आहे थोडस ते एवढं हे गेलं नाही की ज्याचं एवढं शेअर त्याचं वाढलंय ना की त्या ह्याला हे नाही अजून एक कॉन्ट्रॅक्ट मध्ये लोक आहेत तिकडे. ओके अजून परमनसीचं काय आलं नाहीये. ओके हा तर काय त्याचं बेसिकली मला काय म्हणताय तुम्ही की जे दिसतंय तसं नाहीये. हा म्हणजे तिथे अजून लोक बिचारे एवढे एज झाले त्यांचं आता पर्टिक्युलर एजला ते परमनंट. सिम्पल आहे सर, तुम्हाला मी सिम्पल सांगतो की काही कंपन्या इन्व्हेस्टमेंट साठी काही कंपन्या ट्रेडिंग साठी हे आपण ऋण करू शकतो. सो आता सपोज तुम्हाला हे माहित आहे किंवा असं आहे तर त्याच्यात ट्रेड करायला हरकत नाही ना. आणि दुसरी गोष्ट इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने सपोज तुम्ही मजगाव डॉक ह्याच कंपनी बद्दल जर बोलायचं ठरलं तर टेक्निकल अनालिसिस करून आपण इन्व्हेस्टमेंट करायचं ठरवलं आणि काही प्रॉब्लेम आलाच कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम येणार असेल तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला सुद्धा सांगणार नाहीत ते कधी की कुठला प्रॉब्लेम येणार आहे. पण चार्ट वरती आपल्याला कळून जाईल कंपनीमध्ये प्रॉब्लेम येणार आहे की नाहीये, ऍडव्हान्स मध्येच कळेल. सो आपण तेव्हा त्याच्यातून बाहेर पण पडू शकतो. असं नाहीये की अचानक भयानक रातोरात काहीतरी होऊन जातं आणि आपल्याला कळणार नाही. जर अभ्यास केला आणि ते जर रूल तुम्ही फॉलो केले तर नक्कीच तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये कळतं की काही प्रॉब्लेम असेल तर. सो तुम्ही त्या बेसिस वरती नक्कीच इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेड करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. ओके सर माझं एक थोडंसं सजेशन होतं किंवा थोडीशी विनंती होती. ठीक आहे ते ऍटलिस्ट आता मी 4,000 रुपये केलेत पेमेंट 2-3 दिवसात बाकी करतो मी उर्वरित. ओके पण सर तुम्ही थोडंसं म्हणजे माझं एक थोडंसं सजेशन आहे की ऍटलिस्ट वीक्स मध्ये किंवा 2 वीक मध्ये थोडस कॉल वगैरे किंवा या स्टॉक बद्दल थोडस हा बाबा 70-80% थोडस रोज करतो आपण हे, रोज करतो. ऑप्शन मध्ये फक्त करत नाही, स्टॉक मध्ये रोज करतो आपण. अच्छा कारण ते आता अल्ट्राटेक सिमेंट किंवा आता डिक्सॉन वगैरे मी केलेलं ते पण मला ऑप्शन बद्दल एवढं हे नाहीये तरी सुद्धा आज 4K माझं प्रॉफिट झालंय. ओके
स्टॉक मध्ये आपण नक्कीच करतो, स्टॉक मध्ये तुम्हाला कळून जाईल, त्याच्या बेसिस वरती तुम्ही ऑप्शन करणार असाल तर काय हरकत नाही। ओके, आणि सर आपला ग्रुप ग्रुप मध्ये अपडेट वगैरे होतं ना, म्हणजे सगळं एकच सगळं ग्रुप आहे ना व्हॉट्सअपचा, येस कारण येस नंबर 4 नाही, तुम्ही ग्रुप मध्ये ते तुम्ही कोर्स केल्यानंतर ज्या ग्रुप मध्ये आल त्याच्यामध्ये अपडेट येईल ना तुम्हाला। ओके सर, तुमचा आवाज गेला। हॅलो, हां सर, कोर्स केल्यानंतर त्या ग्रुपमध्ये तिथे अपडेट येईल ना तुम्हाला। अच्छा अच्छा नाही म्हणजे 4 नंबर आहेत ना, मग 4 ग्रुप आहेत की एकच ग्रुप मध्ये ते असं? बरेच ग्रुप आहेत सर आपले। ओके ओके ठीक आहे, चालेल थँक्यू सर, चालेल सर, थँक्यू वेलकम थँक्यू। सर। यस वैजन वैजन वैजीनाथ वैजीनाथ नागरे सर, तुम्हाला अनम्यूट केलं। हॅलो सर, यस सर, सर पेमेंट केलंय मी पूर्ण, थँक्यू सर। पण मेसेज काय आला नाहीत आणखी? मेसेज आला नाही, तुम्हाला येईल सर, म्हणजे बरेच आलेले आहेत ना एवढे, तर सगळ्यांना एक एक करत येतील, तर आज जर आला नाही तुम्हाला मेसेज तर आज किंवा उद्यापर्यंत तुम्ही मेसेज नाही आला तर कॉल करून घ्या, म्हणजे तुम्हाला थोड्या वेळात नाही आला तरी कॉल केला तरी चालेल, पण येऊन जाईल रात्री भरात येऊन जायला पाहिजे तुम्हाला। ओके सर ठीक आहे, येस सर, थँक्यू सर। येस अक्षय सर, तुम्हाला अनम्यूट केलं। किरण सर थँक्यू, किशोर सर थँक्यू। नमस्कार सर, येस अक्षय सर बोला। नमस्कार सर, नमस्कार, मी तुमचं सबस्क्रिप्शन घेतलंय सर, थँक्यू सर। हां, आणि मला कोर्स पण मिळालाय, मी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन पण केलेलं आहे, ओके मी हे मुद्दामच आज तुमची सेमिनार अटेंड केलेली, ओके मला एक विचारायचं होतं, जे डीमॅट अकाउंट मध्ये जे पैसे ठेवतो आपण, डीमॅट अकाउंट मध्ये जे आपला अमाऊंट कॉर्पस जमा असतोय, त्याच्यावर डीमॅट अकाउंट वाले आपलं समजा FD वगैरे केलं तर त्यावर व्याज व्याजदर देतोय का? नाही, पण ते असं करतच नाहीत ना, तुम्हाला व्याज का बरं देतील? तुमचा अकाउंट आहे, तुमच्याकडे हॅलो पैसे असतात, ते तुमचे स्टॉक्स आहेत, हॅलो, त्याच्या दुसऱ्यांचं काहीच घेणं देणं नसतं सर। नाही मी एक ऑप्शन बाहेर आहे, तो त्याच 4 लाख 4 कोटी 5 कोटी असं त्याचं कॉर्पस असतो त्या DP ला, बर, तर तो एक ट्रेडरच आहे, तो तुमचा त्याचा बेनिफिट घेतोय, सर तुमच्याकडे तसे असतील तर तुम्ही नक्कीच कळवा, तुमचा अकाउंट जर आमच्याकडे असेल तर आम्ही बोलून तसं तुम्हाला त्याचं उत्तर देऊ, तुमच्याकडे जेव्हा असे असतील अकाउंट मध्ये तर त्याच्यावरती आपण बोलू शकतो, काहीच टेन्शन नाही। ओके कोर्स। आणि मी काय एक विचारत होतो सर, ते असाइनमेंट असाइनमेंट जे आपण देताय हां, त्याचे स्क्रीनशॉट पाठवायचे का सर? हो सर, हो, ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर, ठीक आहे, धन्यवाद, वेलकम सर। येस अभिषेक सर, तुम्हाला अनम्यूट केलंय। हॅलो सर, नमस्कार येस सर, नमस्कार सर, मला असं विचारायचं होतं की आपण लॉंग टर्म साठी हां, काही स्टॉक सजेस्ट करता का? मगाशी एकाने विचारलं होतं येस तसं, येस येस तर तसंही आपल्याला काही सजेशन केलं जातं येस आणि येस स्विंग ट्रेडिंग साठी काही सजेशन केलं जातं येस की फक्त तुम्ही दिलेलं जे व्हिडिओज आहेत त्यातनं स्वतः अभ्यास करून ते निवडायचं की तुमच्याकडनं काही त्याचं हेल्प होते? तुम्ही स्वतः सुद्धा निवडू शकाल एवढी तयारी आम्ही तुमची करून घेतो, पण आपण पण करतो त्या सगळ्या गोष्टी सांगतो। बरं, म्हणजे तसं तुम्ही ग्रुप मध्ये सजेशन देता की हे तुम्ही घेऊ शकता, हे पोझिशन करू शकता, हे स्विंग करू शकता? येस येस, ओके सर, ओके, थँक्यू सर, वेलकम सर। येस ज्ञानेश्वर सर बोला। मिलिंद सर तुम्हाला अनम्यूट केलंय, लास्टचे 2 लोक ज्ञानेश्वर सर मिलिंद सर दोघांना अनम्यूट केलंय। येस हॅलो, बोला सर। हॅलो, बोला सर। सर म्हणजे मी सेशन ऍक्च्युअली अटेंड केलं नाही, नेटवर्क इश्यू होत, काय हरकत नाही सर, काय म्हणजे प्रोसिजर खाली कळलं नाही सर। खाली दिलेल्या नंबर वरती मेसेज करा किंवा कॉल करा, तुम्हाला रेकॉर्डिंग मिळून जाईल सर या सेशनची। ओके येस सर, तर ते सेशन कसे होणार, टायमिंग वगैरे काय, ड्युरेशन सगळं तुम्हाला रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग मध्ये मिळून जाईल। सेशन सर रेकॉर्डेड आहेत, तुम्ही कधीही चालवू शकता, ते कधीही लावू शकता, कधीही बघू शकता, काही प्रश्न असेल तर कॉल करू शकता, खाली दिलेल्या नंबर वरती मेसेज करा, कॉल करा, आम्ही हेल्प करू। ओके येस सर, थँक्यू, वेलकम सर। येस राहुल सर तुम्हाला अनम्यूट केलंय।
बोला हॅलो सर, बोला सर, समीर सर, बोला सर. आता तुम्ही मगासून बोलता बेसिक कोर्स ऍडव्हान्स कोर्स, तर आता हा बेसिक कोर्स शिकवणार का तुम्ही ऍडव्हान्स कोर्स शिकवणार? सर बेसिक आणि ॲडव्हान्स काही प्रश्नच नाही आहे, हा एकच कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. ओके, कारण मार्केटमध्ये कसं आहे की बोलतात पहिल्यांदा बेसिक शिका मग ऍडव्हान्स शिका, मग प्रत्येक कोर्सची फी वेगळी असते. नाही, हा एकच कोर्स आहे सध्या. तुम्ही हे कोर्स केलात तर ह्याच्यातूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी, इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग, ह्या सगळ्या गोष्टी, आयपीओ, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यातूनच कळून जातील सर. ओके सर, थँक्यू थँक्यू थँक्यू. सर. येस, ज्ञानेश्वर सर अनम्यूट करा प्लीज. किशोर सर थँक्यू फॉर द पेमेंट. बाळासाहेब सर थँक्यू फॉर द पेमेंट. मधुरा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. अशोक सर थँक्यू फॉर द पेमेंट. विजय सर थँक्यू फॉर द पेमेंट. दिशा मॅम थँक्यू फॉर द पेमेंट. अतुल सर थँक्यू फॉर द पेमेंट. ज्या लोकांचे मी प्रश्नाचे उत्तर देऊ शकलो नाहीये काही कारणामुळे, इंटरनेट प्रॉब्लेम असेल किंवा अनम्यूट झालं नसेल, चुकून म्यूट झालं असेल, किंवा तुम्ही मेसेजेस टाकले असेल त्याचं उत्तर मी तुम्हाला दिलं नसेल, तर तुम्ही कॉल करू शकता. आपण फोनवरती पण बोलू शकतो, मी तुम्हाला फोनवरती पण उत्तर देऊ शकतो. काहीच प्रॉब्लेम, माझी टीम पण आहे, आम्ही सगळेजण मिळून तुम्हाला हेल्प करू. तुम्ही डिसिजन घ्या, या शिका, शिकून बघा एकदा काय होणार आहे. जास्ती असतं 8,000 रुपये घेऊन पळून जाईन मी, त्याच्यापेक्षा जास्त काय होणार नाहीये. सो ती रिस्क घेऊन तर बघा एकदा की शिकायला, जर एकाच्या पैशामध्ये घरातून सगळ्यांना शिकता येतं तर शिकून बघा. जर आवडलं, कळालं, जोरदार पैसे कमवू शकाल तर याल तुम्ही, कोर्स कराल आणि आम्हाला भेटाल, फोन कराल, आमची हेल्प घ्याल अशी अपेक्षा. भरपूर पैसे कमवू, श्रीमंत होऊ, लवकरच भेटू. या शीतल मॅम तुम्हाला अनम्यूट केलंय. शीतल मॅम किंवा सर बोला. हॅलो, येस मॅम नमस्कार बोला. सर. नमस्कार सर, माझा मुलगा 17 वर्षाचा आहे, तर तो शेअर मार्केट मध्ये इंटरेस्टेड आहे, तर त्याने आतापासून त्यात इंटरेस्ट घ्यायला पाहिजे की नाही? डेफिनेटली घ्यायला पाहिजे, करायलाच पाहिजे. पण सर तो अजून आता 12वी पण पास नाही झालेला. काय फरक पडतं तुम्ही सांगा मला, काय करायचं, तुमची इच्छा काय, त्याला काय व्हायला पाहिजे, त्यांनी काय व्हायला पाहिजे, म्हणजे त्याची इच्छा तर याच्यामध्येच म्हणजे करिअर तुमची सांगा, करायचं म्हणतोय तो. तुमची तुमची सांगा. वय कमी असल्यामुळे आम्हाला भीती वाटते सर, बाकी ठीक काही आहे, पण तुमची इच्छा काय, त्यांनी मोठं होऊन काय व्हायला पाहिजे, असं काही नाही. त्याने बिझनेस क्षेत्रात जरी म्हणजे प्रगती केली तरी सक्सेसफुल चालतो. व्हायला पाहिजे ना, त्याच्याकडे पैसा, आराम, सगळ्या गोष्टी असायला पाहिजे, हेच अपेक्षा आहे तुमची. आणि भीती कसली आहे, पैसे घालवेल ह्याची? हो पैसे दिले तर घालवेल ना. हो ते पण आहे. मग तुम्ही 5,000 देऊ शकता का त्याला? हो देऊ शकतो ना. 5,000 दिल्यानंतर घालवले तर परत देणार नाही हे सांगून द्या. बर बर, तुला एवढीच इच्छा आहे तर हे घे 5,000 आणि करून दाखव. या 5 ते 6,000 जरी केले तर पुढचे 5,000 मिळतील, अशी अट ठेवा. बर बर, चालेल येस थँक्यू. चालेल सर. हा कोर्स घेऊन मग तो आणि मी दोघं पण आम्ही त्यामध्ये हे करतो. बेस्ट डिसिजन आहे मॅडम हे असं केलं तर. चालेल, ठीक आहे. थँक्यू थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. येस शेखर सर तुम्हाला अनम्यूट केलं. हॅलो. येस सर. हा सर, आता जेवढ्या लोकांनी प्रश्न विचारलेत ना, त्यातून मला माझे प्रश्नांचे आन्सर सर्व मिळून गेले. ग्रेट. ओके. मी सर्वांचे ऐकत होतो, त्यातून मी शिकून गेलो सर्व. ओके. आणि तुमचा सेमिनार पण छान होता. थँक्यू सर. तर जसं मी ठरवलंय त्याप्रमाणे माझ्या डोक्यात चालूच होतं सर. नवीन वर्षासाठी आपण रेझोल्युशन करतो ना, तर मला शेअर मार्केट मध्ये एंट्री करायची होती आणि तुम्ही भेटला, तर योगायोग झाला आणि मी ते सर्व रजिस्टर केलंय आणि व्हेरी आता गुड पे पण केले तिकडे. व्हेरी गुड. तर आता एवढ्या 15 दिवसामध्ये सर मी लर्निंग करून थोडं प्रॅक्टिस करून या नवीन वर्षामध्ये ट्रेडिंग मध्ये सुरुवात करेल सर. बेस्ट सर, बेस्ट, खूप आपला छान. कोर्स ग्रुप येस सर, सर. आपला ग्रुप वगैरे असतो का काही व्हॉट्सअप हो टेलिग्राम? येस येस होतो ना ग्रुप सर, तुम्ही जॉईन केलात की एक एक तुम्हाला गोष्टी आम्ही देत जाऊ. म्हणजे काय होतं सर, कधी कधी आपल्या जसं क्लास मध्ये टीचरांनी सांगितलं पण काही गोष्टी लक्षात येत नाही, कधी कधी लाज वाटतं विचारायला, आपण मित्रांना विचारतो. काहीच हरकत नाही, तसे आहेत मित्रांचं परिवारच करतो आपण पूर्ण. ओके ओके सर, येस थँक्यू सर. सो मच सर. वेलकम सर. यश ज्ञानेश्वर सर तुम्हाला अनम्यूट केलंय. ज्ञानेश्वर सर तुमच्या इथं काहीतरी माईकचा प्रॉब्लेम आहे कदाचित. तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करा, आपण बोलू. हा सेमिनार मी इथे थांबवतोय. तुम्ही एवढा वेळ दिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. ज्यांना माझ्याशी बोलायचं आहे फोनवरती त्यांनी कॉल करावा, आपण बोलू. ह्याच्यानंतर मी बंद केलं की लगेच कॉलवरती बोलायला अवेलेबल आहे. थँक्यू सो मच, टेक केअर. नवीन वर्षामध्ये भरपूर पैसे कमवू. बाय बाय, गुड नाईट.